सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमी तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 या टेस्ट सीरीजचा आज हा तिसरा पेपर होता आणि सीसॅटचा हा दुसरा पेपर होता. आणि या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या पेपरपासून थोडाफार हा थोडा अवघड पेपर होता मागच्या कम्पेअरमध्ये. ओके, अगेन स्टील द पॅटर्न 2017-18 आणि 2019 याच्या अनुषंगानेच पॅटर्न फ्रेम करण्यात आलेला होता. ओके, सो इन जर पॅसेजमध्ये जर आपण बघितलं तर मी नेहमी सांगतो की पेपर बघितल्यानंतर पहिलाच पॅसेज म्हणून सुरू करायचं सॉल्विंगला असं नाही आहे. सो पहिल्याच पॅसेजपासून आपण सुरू करायला पाहिजे असं काही नाही आहे. तर त्याच्यामध्ये इन जर आपण बघितलं तर आपण पहिले एकदा पॅसेज बघायला पाहिजे. आपण यामध्ये जर बघितलं पहिला पॅसेज कशाबद्दल होता, अणुबॉम्बची निर्मिती ही युद्धकालीन घटना होती वगैरे. आता असे टाईपचे पॅसेज जे असतात ते थोडेफार इझियरच असतात. जर तुम्हाला कुठले इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे पाहिजे काही पॅसेज आले तर थोडे ते काय असतात, सोपे असतात. देन सेकंड पॅसेज होता, ओके, सो मी जिनिवाच्या ओल्ड टाउनमध्ये गोंधळाच्या, आता असा थोडा हा पॅसेज आहे हा कसा होता, अवघड होता. दुसरी गोष्ट, एखादा पॅसेज असा असतो की त्यात आपल्याला प्रॉपर लिंक लागत नाही. तुम्ही यामध्ये बघा, एक अशी काही प्रॉपर लिंक थोडी लागत नव्हती, शब्द समजायला पण काय होते, खूप टिपिकल होते, सो अवघड होते. अशा टाईपचा पॅसेज सुरुवातीला प्रायोरिटी द्यायचा आहे नाही. अगेन तुम्ही थर्ड याच्यामध्ये गेला होता तर सिद्धांत सांगतो की वंशाणू संक्रमण होत असते आत्मा वगैरे. अगेन थोडी लँग्वेज समजायला काय होती, टफ होती. प्रश्न जरी इझी होते पण लँग्वेज समजायला काय होती, टफ होती. ओके, अगेन प्रेम ही खासगी मोठी शक्ती आहे वगैरे, सो ही पण थोडी लँग्वेज काय होती, अवघड होती. ओके, अवघड लँग्वेज होती. अगेन नेक्स्ट तिसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या मागणीवर पुरवठा. ओके, आता आणखी इझी चालू झाले. आता इंटरनॅशनल रिलेशन्सवर आलेला पॅसेज होता हा, इन जनरल कशाप्रकारे तेलाच्या वगैरे साम्राज्याबद्दल पॅसेज होता हा काय होता, आणखी इझियर होता. अगेन पुढे जर आपण गेलात तर पुढे येतोय काय, अगेन उष्मांकाच्या रिलेटेड पॅसेज होता हा पण फार इझियर पॅसेजपैकी एक होता. ओके, नेक्स्ट, हां नेक्स्ट, आता 31 ते 35 कॅल्क्युलेशन बेस्ड. ओके, सो अपवर्तनांक वगैरे वगैरे दिले. बघा मागच्या ते 2019 पण पेपर आला होता, त्यात असा एक बॉक्स दिला होता कशाबद्दल, सो अगेन कशात होता, डेन्सिटीबद्दल होता, बरोबर ना. सो घनत्व डेन्सिटीबद्दल होता आणि प्रत्येक पदार्थाची डेन्सिटी किती, मी ते मी इथे कसा फ्रेम केला, त्याला अपवर्तनांक घेऊन फ्रेम केला, बरोबर आहे. मागच्या टेस्टला मी कोणता फ्रेम केला होता, तुम्ही जर मागच्या टेस्टमध्ये बघितला असेल तर तो कशाबद्दलचा फ्रेम केलेला होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे ना. सो ग्रॅव्हिटेशन आयोगाने काय काय विचारलेलं, आयोगाने एकदा विचारलेलं बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग, भिंगावरती एकदा कॅल्क्युलेशन्स होते आणि दुसऱ्यांदा कॅल्क्युलेशन जे आले होते ते इन जनरल अणुक्रमांक वगैरे जे होते, बरोबर ना, ई एल शेम शेपमध्ये यम शेल जी आहे, अणु इलेक्ट्रॉन वगैरे प्रोटॉनची संख्या वगैरे त्याच्याबद्दल होते, त्याबद्दल असे आले होते. आता त्याच्यामध्येच पुन्हा येणार नाही, सो म्हणून आपण दर टेस्टला म्हणजे प्रत्येक टेस्टलाच कॅल्क्युलेशन टाकू असं नाही आहे, पण इन जनरल आपण प्रयत्न करू की सगळे टॉपिक्स तुमचे येणाऱ्या आणखी यामध्ये कवर झाले पाहिजेत. ओके, आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होते तसे बघितले तर कॅल्क्युलेशन थोडे इझियरच आहेत, समजा हे तर अपवर्तनांक वगैरे कॅल्क्युलेशन थोडे इझियर असतात, बरोबर आहे. सो त्यामध्ये कॅल्क्युलेशन बेस्ट एक टाकला होता. अगेन आजकाल असे लक्षात येते की धर्मवाद जातीय बांधिलकी वगैरे, आता असे पॅसेज पण सोपे असतात थोडे, जे सोशल अँगलने लिहिण्यात आलेले असतात आपल्याला. ओके, सो अगेन हा सोपा पॅसेज होता. ओके, देन अगेन पुढचा पॅसेज बघा, डाव पेसांचा खेळ, बरोबर ना, गेम थिअरी. आता हा थोडा समजायला काय होता, अवघड पॅसेज होता, गेम थिअरीचा पॅसेज होता. ओके, सो गेम थिअरी इट्स अ डिफिकल्ट पॅसेज टू अंडरस्टँड. ओके, गेम थिअरी, सो पद्धत काय, अगेन क्लासिकल लिबरलिझम, अगेन इट्स अ लिटिल बिट इंग्लिशवाला पॅसेज होता हा, थोडा समजायला वाचायला फार अवघड होता. पण प्रश्न जर तुम्हाला थोडं लिबरलिझम काय आहे, आता आपल्याला प्रत्येकाला कल्पना आहे लिबरलिझमची काय आहे, की स्टेटचा सहभाग काय असला पाहिजे, सरकारचा सहभाग कमी असला पाहिजे, मार्केटच्या हातात गोष्टी असल्या, तर तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त जे प्रश्न आहेत ना ते ब्लाइंडली सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला लिबरलिझम ही संकल्पना माहिती आहे. म्हणजे लिबरलिझम म्हणजेच काय, सो उदारमतवाद, बरोबर. तो उदारमतवाद म्हणजे काय म्हणतो, की मार्केटला जास्तीत जास्त स्कोप द्या आणि स्टेट म्हणजे सरकारचं काम काय करा, कमी करा, सरकारचा रोल कमी करा. सो तुम्ही जर प्रश्नच बघितले तर ते हे होते, थोडा पॅसेज तुम्ही वाचता थोडा अवघड होता तो वाचायला. ओके, पण इन जर प्रश्न त्यामध्ये इझियर होते. ओके, मग आता अगेन मॅथ्स रिजनिंगला आला तर पहिलाचा पॅटर्न होता असा पॅटर्न जो कधी झालेला नाही एक्झाममध्ये, तो तसा टाकला होता मी. आणि तुम्ही जर एक्झाममध्ये बघा, जे मॅथ्स जे 25 प्रश्न येतात त्यापैकी दरवर्षी 10 प्रश्न असे असतात की ते पॅटर्न तुम्ही कधीच बघितलेले नसतात. ओके, सकाळी आता जिओग्राफी असते ना, जिओग्राफी तुम्ही मॅप बघा, त्यात अशा एक बॉक्स दिलेला असतो, ते स्थानांमधलं अंतर ते इथे तुम्हाला काय केलेलं होतं, दिलेलं होतं. ओके, हां नेक्स्ट, अगेन हा कॅल, अगेन दिस इज इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर, अगेन हा डायग्राम बेस्ड प्रश्न होता. ओके, सो तुम्ही जर 3-4 जर पहिले बघितले तर ते थोडे प्रश्न काय होते, अवघड होते. आता हा 55 प्रश्न थोडा इझियर होता पुढे. ओके, हां नेक्स्ट, अगेन हा 60वा प्रश्न, खरे बोलतो आणि काय खोटे बोलतो. इथे एक मिस्टेक झाली होती, इथे जो आहे बी, बीच्या जागी काय पाहिजे, क्यू पाहिजे होता, पी
आणि इथे काय क्यू पाहिजे होता ठीक आहे सो विल करेक्ट दैट ओके विल कैंसल दिस क्वेश्चन ओके देन 61 वा जो प्रश्न आहे सो तो कसा प्रश्न आहे सो 61 वा प्रश्न पजल होती किती हँड असेल तरी अशा पजल जे मोठमोठे अंदरवशी येतात बघा पजल 7-8 माणसांच्या ओके त्यांची 8 आता येत का होता तो व्यक्ती ते 7 लोक होते त्यांचे 7 सब्जेक्ट आणि त्यांचे 7 मजले आता एवढं सॉल्व करायला तुम्हाला गेलं सगळे सगळे पॉइंट जर तुम्ही घ्यायला गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती जवळपास तुम्हाला 7-8 मिनिटं चालले जातात त्याच्यामध्ये तेवढ्या वेळेत तुमचा एखादा पॅसेज सॉल्व होऊ शकतो सो म्हणून अशा प्रश्नांमध्ये हात घालायचा नाही तरी मी असे प्रश्न टाकले कारण आयोग सुद्धा टाकतो पण आपल्याला काय स्किप करायचं आणि काय सॉल्व करायचं याची आपल्याला जाणीव असली पाहिजे ओके हां अगेन नेक्स्ट हात आता बघा हा आहे हा इज इज ह्या एकदम पॅटर्न रेग्युलर पॅटर्न येत असतो एक्झामिनेशन्समध्ये बरोबर ना सो दिशा आणि अंतर फार सोपा होता अगेन सिटिंग अरेंजमेंट मागच्या वेळेस पण सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आला होता ओके हा त्याच पॅटर्नमध्ये मी फ्रेम केला होता ओके सिटिंग अरेंजमेंट सोपी होती सिटिंग अरेंजमेंट अगेन मॅथ्स हा थोडा अवघड प्रश्न होता ओके सो हा प्रश्न थोडा अवघड होता टी शर्ट ओके अगेन हा इंजिनियर परम्युटेशन कॉम्बिनेशनचा प्रश्न हा दिसायला लहान होता पण हा फार टिपिकल प्रश्न आहे परम्युटेशन कॉम्बिनेशनचा अगेन एजेसचा प्रश्न ओके हा एजेस तुम्ही सोडू शकला असता जर थोडं लॉजिक तुम्ही अप्लाय केलं असतं त्याच्यामध्ये ट्राय अँड एरर नाही जायचं अशा प्रश्नांमध्ये ओके देन अगेन 10 प्रश्नांच्या उमेदवाराला 4 गुण मिळतात चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण मिळतात हे तुम्ही सॉल्व करू शकतात प्रश्न टाइम्स टू डिस्टन्सेस फारच सोपं होतं सो टाइम्स टू डिस्टन्सेस म्हणजे काय 540 अंतर आहे आणि त्याला हे दोन्ही काय एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आहेत याची ॲडिशन करा आणि त्याच्यावर तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता ओके 69 हा थोडा अवघड होता ओके अगेन गाडी जागा भरणे बघा 2-3 प्रश्न आलेले नाही आयोगामध्ये सो आपण विचारतो काय काय पॅटर्न्स आहेत बरोबर ना सो बरेचसे आपण विचार करतो की काय येतं तर घ्यायचं एखाद्या पुस्तक रिझनिंगचं मॅथ्सचं नुसतं आपण तेच करत बसतो काय काय आपलं असतं संख्यामाला अक्षरमाला वगैरे वगैरे बरोबर ना सो तेच आपलं चालू असतं पण असे पण पॅटर्न्स येतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे सो सोपा होता पण रिकाम्या जागा आपल्या भरायचं पण असं बघा 2-3 प्रश्न आलेला आयोगामध्ये ओके सो हे पॅटर्नसुद्धा फार इझी असतात अगेन हा कुठला आहे सो अगेन सांकेतिक भाषा हे कोणता आहे आपलं इनइक्वॅलिटीजचा प्रश्न सोपा होता हा प्रश्नसुद्धा 71 हां 72 थोडा लॉजिकल होता याच्यामध्ये ॲक्च्युली हा प्रश्न मी आयोगाच्याच एका कुठल्या तरी परीक्षेमधनं कॉपी केलेला आहे ओके सो अगेन 73 अगेन फार मोठा प्रश्न आहे इतका वेळ आपल्याला होत नाही म्हणजे सॉल्व करता येऊ शकतो तुम्हाला मी सॉल्व कसा करायचं सांगेल पण थोडा लेंदियर आहे अगेन रेग्युलर हां आता दरवर्षी सिलॉजिझम येतं सिलॉजिझमचा एक नेक्स्ट अप्लिकेशन पार्ट आहे हा सिलॉजिझमचा काय तर्काशी सारखे वेळा सर्वात जवळचा पर्याय निवडायचा आहे सो सिलॉजिझमची नेक्स्ट स्टेप आहे म्हणजे हा प्रश्न आहे ओके सो सिलॉजिझम पॅटर्नमध्ये होता पण तो सिलॉजिझम नव्हता सिलॉजिझमचा ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न होता आपण कसं सॉल्व करायचं ते आपण पुढे बघूयातच ओके आणि अगेन ब्लड रिलेशन रेग्युलर प्रश्न होता ब्लड रिलेशनचा फार सोपा प्रश्न होता ब्लड रिलेशन्समध्ये ओके सो दिस इज अगेन डिसिजन मेकिंग सो थोडं मागच्या वेळेसपेक्षा डिसिजन मेकिंग थोडं यंदा अवघड टाकलं होतं ओके सो डिसिजन मेकिंग थोडंफार अवघड होतं ओके सो इन जनरल आता आपण करूयात डिस्कशनला सुरुवात ओके पहिला पॅसेज फारच सोपा पॅसेज होता इट्स अ व्हेरी इझियर ओके सो पहिला पॅसेजला या हा पहिला प्रश्न मॅनहॅटन प्रोजेक्ट कशाशी संबंधित होता अणुबॉम्बची निर्मिती बरोबर आहे सो मॅनहॅटन प्रोजेक्ट कशाशी संबंधित होता अणुबॉम्बची निर्मिती पहिल्या याच्यातच दिलेलं आहे तुम्हाला बघा इथे दिलेलं आहे त्यांनी युद्धकालीन घटना होती मग नंतर ते चालवलं होतं यासाठी काय मॅनहॅटन प्रोजेक्ट या नावाने चालवलेल्या या कार्यक्रमाची या कार्यक्रमाची कशाची अणुबॉम्बची काय निर्मिती ओके सो उल्लेख आहे पहिलेच पॅसेज आहे बघा दिसतंय तुम्हाला सो म्हणून काय होणार उत्तर फक्त क ओके देन अनेक अमेरिकन वैज्ञानिकांनी अणुसाठी निर्मिती करू नये असा आग्रह धरला होता कारण काय सो बघा काय उपयोग केलंय त्यावेळी त्यांच्या संहारक शक्तीचा प्रत्यय आल्यामुळे या प्रकल्पावर काम करणाऱ्या अनेक वैज्ञानिकांना उपरती होऊन बरोबर आहे ना सो म्हणजेच सो इन जनरल याचा अर्थच काय की त्यांना काय अण्वस्त्रांच्या संहारक शक्तीचा काय आला होता प्रत्यय आला होता खूप खर्च येणार होता हा संबंध कायचा नाही त्यांच्या चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात मानवी स्थलांतर होणार होते से याच्यासाठी होणार होते का नाही ओके अगेन अण्वस्त्राची चाचणी गुप्तपणे करणे अशक्य होते हे काय कारण होतं का वैज्ञानिकांनी अणुस्त्राची निर्मिती करू नये असा आग्रह का धरला सो मेन काय की त्यांना संहारक काय खूप भयाचं प्रत्यय आला होता ना सो म्हणून उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 3 क वगळता कोणतेही नाही ओके नेक्स्ट अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यातील मूलभूत फरक काय आहे अणुबॉम्ब अणुबॉम्बपेक्षा काय असतात हायड्रोजन बॉम्ब हे अणुबॉम्बपेक्षा काय असतात अधिक विध्वंसक असतात बरोबर आहे हा फरक आहे सो अणुबॉम्ब विध्वंसक आहे हायड्रोजन बॉम्ब आहे बरोबर आहे ना ओके इन जनरल आत अणुबॉम्ब आधी स्फोट व्हायचे आता जे काही स्फोट्स होतात ते कसे होतात हायड्रोजन होतात भारताने सुद्धा जी न्युक्लिअर टेस्ट केली होती 1998ला आपण काय अणुस्फोट केला भारताने तो अणुस्फोट नव्हता तो कोणता स्फोट होता वाजपेयी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तो हायड्रोजन बॉम्बचा स्फोट होता ना ओके सो हायड्रोजन त्या विषयावर काय असतो विध्वंसक असतो हा अगेन काय डिफरन्सिएशन दुसरं सो हायड्रोजन बॉम्ब कशावरती अणुसंमिलन असतो आणि अणुबॉम्ब कशा असतो अणु
विखंडन बरोबर आहे, सोडा सुद्धा, सो ज्याला आपण न्यूक्लियर फ्यूजन आणि न्यूक्लियर काय म्हणतो फिशन म्हणतो, सो हा डिफरेंशिएशन. सो उत्तर कणा तीनचं पर्याय क्रमांक तीन, ओके हां. देन नंबर फोर बघा, हा जोड्या जुडवा, जोड्या जुडवा पॅटर्न जो 2019 पासून आयोग विचारायला सुरुवात केलेली, आधी विचारत नव्हतं, जोड्या जुडवा म्हणून चौकन पॅटर्न टाकण्यात आलेला, ओके. सो सोपं तर कोणी काय काय केलंय, तर उत्तर काय त्याचं पर्याय क्रमांक दोन येतं, ओके. सो पर्याय क्रमांक दोन, अगेन पुढील घटनाकल कारणानुसार बिकनी तिकड्यावरील नागरिकांचे स्थलांतर. आता हे कधी झालं हे आपल्याला माहित नाहीये, हिरोशिमा नागासाकी याचा उल्लेख आहे, कधी म्हटलंय त्यांनी ऑगस्ट 1945 बरोबर ना. सो बघा त्यात उल्लेख केलेला आहे ऑगस्ट 1945 मध्ये. हा हायड्रोजन बॉम्बस्फोट कधी आहे 1952, हा एनवेटाक बरोबर आहे. हा प्रोजेक्ट मॅनहटन कधी आहे 16 जुलै, कधी 1945, पण तो कधी आहे जुलैमध्ये आहे ना, म्हणजे पहिले प्रोजेक्ट मॅनहटन आला, नंतर काय आला हिरोशिमा आणि नागासाकी होईल, ओके. सो ड नंतर काय, ब नंतर काय, एनवेटो किती हायड्रोजन बॉम्बस्फोट असा उल्लेख आहे पॅसेजमध्ये, आणि त्यानंतर बिकनी तिकड्यावर काय नागरिकांचे काय झाले स्थलांतर झाले. सो सिक्वेन्स काय होणार, ड ब क आणि काय अ, सो पर्याय क्रमांक काय होणार चार होणार. सो आन्सर ऑप्शन नंबर फोर, पर्याय क्रमांक चार होईल, ओके. हा नेक्स्ट बघा, आता हा थोडा टिपिकल पॅसेज होता, मेन काय की याच्यामध्ये प्रश्न थोडी सोपे होते, तुम्हाला थोडी आयडिया आली ना तुम्ही सॉल्व करू शकत होते प्रश्न, पण तो समजायलाच फार अवघड होता, त्यात काही सिक्वेन्सच फ्रेमिंग नव्हतं, ओके. सो ज्यालामध्ये आपण बघतो, आणि असा सुद्धा एखादा फ्रेमिंगचा पॅसेज तो खूपदा सायकोलॉजिकल फिलॉसॉफिकल येतो, ओके. मग आता जसं मागच्या टेस्टमध्ये पण तो एक नकाशावरती मी पॅसेज बघितला होता, तुम्ही टेस्ट वनमध्ये सॉल्व केला असेल, तो नकाशावरचा पॅसेज अवघड होता, सेम वे तशी फ्रेमिंग होती याची, ओके. मुद्रणपेशी तुलना खालपैकी कोणत्या कारणास्तव इंटरनेटशी केली गेली आहे का, कारण नवीन माहिती जलद प्रवेश आणि नवीन कल्पना समीकरण करणे सक्षम झाले बरोबर आहे, हे होऊ शकतं, ओके. भूतकाळाच्या तुलनेत हे नवीन क्रांतिकारक प्रतिनिधित्व करते, पण मग इंटरेस्टची तुलना हे माहीत पडतं का तुम्हाला, इंटरेस्टची का तुलना केली त्याच्यामध्ये, ओके. देन याने हजारो पुस्तकांना प्रवेश देऊन लोकांना वाचनाला प्रोत्साहन दिले असेल का, सो म्हणून थोडी इंटरेस्टची तुलना करते, सो इंटरेस्ट फक्त वाचनाला देतो का, उलट नॉलेज ते जास्त स्प्रेडअप करते, ज्या प्रकारे तो म्हणतो ना की युरोपामध्ये ज्ञान स्प्रेड आउट झालं, जसं इंटरनेट त्यांनी कंपॅरिझन केलं की इंटरनेट आता कसं कठी कुठे आपण ज्ञान स्प्रेड आउट करण्यात फार महत्वाची भूमिका आहे, तसंच तेव्हा काय होतं प्रिंटिंग प्रेस होतं बरोबर आहे. हां पत्र किंवा साहित्य प्रवेश होणार, सो बेटर वे काय होणार की जलद प्रवेश मिळाला आणि नवीन कल्पना उदयास आल्या, आणि त्याच्यानंतरच देशांमध्ये काय झालं वैचारिक उत्क्रांती झाली देशांमध्ये, त्यातनंच तो म्हणतो ना की सगळ्या लोकांना नवीन नवीन कल्पना कळल्यात बरोबर आहे ना. सो म्हणून उत्तर क्रांत होतो पर्याय क्रमांक एक. हा नेक्स्ट छपाईच्या प्रसिद्ध शोधाने याशिवाय इतर प्रश्न बघा काय आहे, याशिवाय लक्षात घ्या, याशिवाय म्हणजे हे सोडून, कळलं का प्रश्न काय तुम्हाला, टिपिकल फ्रेमिंग हा महत्वाचा आहे, हा जर सॉल्व करता आला असेल तर खरंच तुमची कमांड आहे कशावरती, कॉम्प्रिहेन्शनवरती, की तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, याने काढलं याशिवाय म्हणजे हे सोडून, तुम्ही मार्क केलं असेल काय केलं त्यांनी, त्यांनी काय म्हटलं हे सोडून काय, सो याशिवाय. हां देशात प्रबुद्ध मतांचा प्रसार करण्यात प्रोत्साहन दिले, हे दिलं ना त्यांनी प्रोत्साहन मतांचा प्रसार, पण त्याला आपल्याला नाही पाहिजे ना काय नाही केलं, असल वैद्यकीय माहिती धर्मग्रंथ प्रवेश दिला आहे, त्यांनी वैद्यकीय माहिती स्प्रेड आउट केलं, धर्मग्रंथ वगैरे त्याचा स्प्रेड आउट केला ना त्यांनी, सो रिलेटेड आहे. अगेन पुस्तके व पत्रके यांना कळायचं लागणारा वेळ कमी केला बरोबर आहे, तो म्हणतो ना याच्या आधी एक चार भिक्षुक हे करत होते, वर्षभर काम करायचे, इथे एका वर्षात 3000 पत्रे छापायला लागली वगैरे वगैरे, मग आता लोकांनी एकाच वेळी विविध कामे करण्यास काय केले सक्षम केले, कुठं असं मेन्शन केलं का त्यांनी की इन जनरल छपाईने एकासोबतच अनेक कामे करायला लोकांना काय केलं सक्षम केलं, असं कुठं मेन्शन आहे का, नाही तर काय नाही केलं, चार नाही केलं त्यांनी बरोबर आहे ना, बाकी तीन गोष्टी घडल्यात त्याच्यामुळे, पण प्रिंटिंग प्रेसमध्ये चौथी गोष्ट घडली नाही, आणि प्रश्न काय याशिवाय काय बाकी गोष्टी घडल्यात, सो याशिवाय काय कोणत्या शिवाय, तर पर्याय क्रमांक चार. नेक्स्ट स्टीव्ह जॉब्सने भविष्याने केले की आयफोनच्या साईन पुढे काय घडेल, मग स्टीव्ह जॉब्स काय म्हटला होता इथे, छापील पुस्तके हळूवारपणे इतिहासाच्या पलीकडे जातील बरोबर आहे ना, सो याचा अर्थच काय, सो छापील पुस्तके वाचणे ही काय होणार भूतकाळाची गोष्ट होणार, सो उत्तरकडे पर्याय क्रमांक तीन, ओके. देन नाइन्थ मुद्रण प्रेसने धर्म लोकशाहीसाठी जे केले ते आयफोन करू शकले की नाही याची अद्याप मी प्रतीक्षा करत आहे, ओके. ही अनिच्छा दर्शनासाठी कोणत्या युक्तिवादाचा लेखक उपयोग करतो, सो लेखकाचं काय म्हणणं याच्यातनं, जगात बऱ्याच धार्मिक गटांची वाढ झालेली आहे, अगेन इंटरनेटच्या वापरण्यामध्ये ट्रोलिंग आणि मादक पदार्थांचा काय विस्तार, अगेन बंद सोसायटीमध्ये मुक्त भाषणाची काय सततची दडपशाही बरोबर आहे ना, उलट तो काय म्हणतो की मुद्रण प्रेसने लोकांना काय केलं, सो इंजिन लोकांना युक्तिवाद फसरवला, नॉलेज फसरवलं, लोकांना मुक्त केलं याच्यातनं, धर्माच्या याच्यातनं, कोणाच्या यांना लोकशाही विचारांना त्यांनी काय दिला प्राधान्य दिलं, पण तसं तो म्हणतो की मला कुठंही आयफोनमुळे घडलं असं दिसत नाही, ओके. सो म्हणजेच काय की काय तो बंद सोसायटीमध्ये मुक्त भाषणाची काय दडपशाही, ओके. सो उत्तर कणा पर्याय क्रमांक
तीन ओके नेक्स्ट बघा फ्रेंच आणि अमेरिकन क्रांतीचे कारण प्रिंटिंग प्रेसच्या शोधात कारणीभूत ठरतात याचं कारण काय कशामुळे घडली सो काय झालं प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला आणि कशी काय क्रांती घडली त्यामध्ये सो अगेन नकाशामुळे अमेरिकन खंडात मोठ्या संख्येने युरोपियन प्रवासी काय स्थायिक होऊ शकले मग याच्यामुळे काय हे घडली का अगेन क्रांती घडली का नाही माहितीचा विकास लोकांना स्वातंत्र्य आणि लोकशाही विरोधात नवीन कल्पना काय झाले समोर जावे लागले तो म्हणतो ना की याच्याशिवाय कल्पना सुद्धा करणं कठीण आहे तो म्हणतो ना की कल्पना करणे सुद्धा कठीण आहे पण या प्रबुद्ध आवाजाशिवाय कल्पना करणे सुद्धा काय आहे कठीण आहे बरोबर ना सो जे मी केलं की मुद्रण प्रेसने धर्म आणि लोकशाहीसाठी जे काही केलं बरोबर आहे म्हणतो याच्याशिवाय जर मुद्रण प्रेस नसतं प्रिंटिंग नसती तर कदाचित हे घडलीच नसती बरोबर आहे सो म्हणजेच काय की यांनी काय केलं लोकांना नवीन नवीन कल्पना त्या स्वतंत्र लोकशाही वगैरे यासाठी कल्पना दिली आहेत ओके नेक्स्ट अगेन धार्मिक ग्रंथाची मक्तेदारी किंवा हे होईल का यामध्ये नाही अकरा हा उत्तराचा निष्कर्ष असा आहे की आयफोन हे सो आयफोन हे लास्ट पॅरामध्ये बघा तो काय म्हणतो परंतु आयफोनच्या सहाय्याने जग बदलेल की नाही याची मला तरी खात्री नाही जसे प्रिंटिंग प्रेसने बदलले असं लेखक म्हणतो बरोबर आहे ना सो इन जनरल तो याच्यामध्ये सांगतोय तुम्हाला पण तो म्हणतोय काही फायदे काही पण तोटे कमी आहेत असं कुठे माहीत पडतं का तुम्हाला की तोटे कमी आहेत त्याचे त्याने दोन्ही दृष्टिकोन येतो म्हणजे पण मेनली त्याचा दृष्टिकोन जास्त तर निराशाजनक आहे तो म्हणतो माणसाला त्यांनी काय केलंय तो म्हणतो ना यामध्ये सो आपल्याला आयफोनने काय केलेलं आहे सो इन जनरल आपल्याला खूप नैराश्यपूर्ण बनवलेलं आहे असंही तो म्हणतोय त्यामध्ये तो म्हणून फक्त तोटे कमी आहेत असं म्हणता येईल की आपल्याला नाही लोकांची मने उघडण्यात प्रिंटिंग प्रेस जितकी यशस्वी तितकी आयफोन त्यात यशस्वी झाले नाही बरोबर आहे विधान ओके हां सो उत्तर काय तुमचा पर्याय क्रमांक दोन होईल ओके सो या पॅसेजमध्ये थोडा चांगला पॅसेज होता थोडा फार टिपिकल होता म्हणून मी सहा प्रश्न टाकले होते आयडियली पाचच प्रश्न असतात म्हणून मी नेक्स्ट पॅसेजमध्ये चारच प्रश्न घेतले आहेत बरोबर आहे हां सहापैकी सहा कोणाचे आले का बरोबर यामध्ये सहापैकी सहा ओके कमेंडेबल आहे जर सहापैकी सहा बरोबर येत आहे तुमच्या या पॅसेजमध्ये ओके नेक्स्ट बघा लेखकाने मनातील संस्कार या शब्दातून काय सांगायचे आहे काय सांगायचे त्याला मनातले संस्कार जे आहेत ओके सो मनातील संस्कार त्याचा उल्लेख कुठे आलेला आहे बघा इथे मनात हे संस्कार आपले काय बिंबवले जातात वगैरे सो मनातले संस्कार म्हणजे काय आपण केलेले विचार आणि काय कृत्य बरोबर आहे ओके हां देन आपल्याला कंपने आपल्या भोवतालची काय कंपने असं कुठे उल्लेखित आहे का आपल्या आजूबाजूला घडणारे कंपने आहेत असं काय म्हणता येईल का तुम्हाला नाही अनेक जन्मामधून नोंदून ठेवलेले अनुभव येस आता बघा त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे वंशानुगत संक्रमण होत असते स्थलांतरित आत्मा एकामागून एक शरीरांची निर्मिती करत असतो आपण करत सूक्ष्म विचार आणि करत असलेले प्रत्येक कृत्य अतिसूक्ष्म स्वरूपात साठवून ठेवले जाते बरोबर आहे अशी साठवून ठेवलेली कृत्य विचार नवीन उसळी घेऊन नवीन आकाराला सज्ज असतात अशा याच्यात आपले बिंबले जातात म्हणजेच काय आपले हे जे आहेत हे साठवून ठेवले जातात सो इंजिन आपले कृत्य सूक्ष्म विचार वगैरे वगैरे म्हणजेच काय की ते शेवटी आपले काय आहेत त्यातले अनुभव आहेत की नाही ओके तुम्ही म्हणणार असं उल्लेखित नाही स्पष्टपणे पण आपले जे काही विचार आहे हे म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण जे काय आहेत ते काय आहेत अनुभव आहेत ना त्यामधले ओके अगेन साठवून ठेवली भौतिक वैशिष्ट्ये असं कुठे म्हणता येईल का नाही सो उत्तर काय ना तुमचं अ आणि काय क हा नेक्स्ट वंशानुग्रम संक्रमण म्हणजे काय सो आईवडिलांकडून संक्रमण होणार पेशी हे कम्प्लीट इरिलेंट होईल याच्यामध्ये काय काय बायोलॉजी पॅसेज आहे का सो काही मार्क केलं असेल नाही तर एक अरे कुठे बायला हा तर पूर्ण फिलॉसॉफिकल पॅसेज आहे सो हे होईल का नाही हा नेक्स्ट नंबर टू जनावरांचा आत्म्याचा प्रवास कुठे म्हटलं तरी की माणूस जनावरपर्यंत जातो उरत जनावरपासून तो मानवामध्ये येतो ना सो आपण हे काय वंशानु संक्रमण थोडी दुसऱ्या प्रतिक्षात सातम्याचे काय स्थलांतर ओके बघा तो काय म्हणतो सिद्धांत वर्ष संक्रमण होत असते आत्मा स्थलांतरित होऊन एकामागो एक शरीरांची काय करत असतो पहिलीच ओळ बघा निर्मिती करत असतो बरोबर आहे सो म्हणजेच काय की दुसऱ्या भौतिक शरीरामध्ये काय आत्म्याचे काय स्थलांतर याला वंशांगत संक्रमण होत असते ओके सूत्रकरण पर्याय क्रमांक तीन हा देन चौदा बघा फोर्टीन्थ आत्म्याचा प्रवास केव्हा संपतो आत्म्या तेव्हा परमेश्वर शिक्षा देणारही नाही बक्षिसी देणारी असे मानतो काही अर्थ आहे का याला नाही आपण केलेला प्रत्येक विचार आणि कृत्य आपल्या भविष्यात ठरवित असते याची आपल्याला काय होते जाणीव होते आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे सो प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य आणि याची भविष्यात ठरवित असते याची आपल्याला जाणीव होते तो ह्या काय होईल का याच्यामध्ये आन्सर नाही अगेन तेव्हा संपतो जेव्हा दिव्य स्वरूपाची काय होते त्याला जाणीव होते आणि त्याचं अज्ञान काय होतं दूर होतं आणि तो काय होतो परिपूर्ण होतं मग त्याला गरज वाटते की पुन्हा येतात नवीन बॉडीमध्ये आपल्याला ट्रान्सफर व्हायची बरोबर आहे सो ना याला ना जन्म राहतो ना मृत्यू ओके सो आत्म्यात प्रवास तेव्हा संपतो भौतिक शिकण्याची गरज उरली नाही हे काय होते लक्षात येते सो क आणि काय ड सूत्रण पर्याय क्रमांक चार हा नेक्स्ट उतारेनुसार आत्म्याचे अनेक भौतिक शरीर संक्रमण केव्हा तरी काय होते थांबते केव्हा तरी काय होते केव्हा तरी थांबते आता एक आता मेन्शन केलं आता इथे थोडा डाऊट येऊ शकतो तुम्हाला पण यांनी बघा तिथे काय मेन्शन केलेलं आहे अनुभवानंतर त्याला स्वभाव समजतो आपण काय समजते यामुळे अज्ञान दूर होते परिपूर्ण होतो आणि भौतिक शरीर कार्य करत नाही तसेच सूक्ष्म अथवा येथे भासत नाही ओके सो चमकत राहतो आणि अशा या स्वयंप्रकाशी आत्म्याला ना जन्म राहतो ना मृत्यू ओके सो म्हणजे याचं हे काय होतं
शेवटी काय होतं, कुठेतरी होतो का होतो, थांबतो ना याच्यामध्ये प्रोसेसमध्ये. ओके हां, नेक्स्ट आपण जगाला, ओके सो अगेन आपण जगाला भौतिक कला रद्द करून फक्त देवालाच पूजलं हे तर इरेलेवंट, देवाचं पूजण्याचा कुठे काही संबंध आहे का? नाही. आपल्याला आलेले अनुभव हे आपल्या पूर्वीच्या विचारांचा आणि केलेल्या कृत्यांचा काय असतात, परिणाम असतात, बरोबर आहे. ओके हां, देन अगेन आपल्याला नेहमी नेहमी वर्तुळाकार असतो, नेहमी शब्द काय आला आता म्हटलं, वर्तुळाकार प्रवासाचा उल्लेख आहे ना, चक्राकाराचा काहीतरी उल्लेख आहे, बरोबर आहे. सो चक्राकार किंवा वर्तुळाकार तुम्ही त्याला घेऊ शकतो, तर चक्राकार किंवा वर्तुळा, पण तो नेहमी चक्राकारच असतो असं आपण म्हणू शकतो का त्यामध्ये? नाही. ओके, सो म्हणून उत्तर काय आहे तुमचा, पर्याय क्रमांक काय, एक अ आणि काय क. हा अगेन हा थोडा टिपिकल, हा 16-23 हा जो पॅसेज आहे, आयोगाने 2000 इन जनरल मला वाटतं 15 एक पॅसेज टाकला होता इंग्लिशमध्ये. ओके, सो आयोगाने तो फार चांगला पॅसेज होता, पण तो इंग्लिशमध्ये होता, आयोगाचा बायलिंगल पॅसेजमध्ये नव्हता, तो फक्त कशामध्ये होता, इंग्लिश. तो कंपल्सरी इंग्लिशचा एक पॅसेज असतो ना तुम्हाला, जसं या पेपरमध्ये पण प्रत्येक एक कंपल्सरी, त्यामध्ये तो आला होता. त्यावर्षी 2015 पॅसेज आहे हा, 2015 13 इंग्लिशचे आले होते. किती प्रश्न होते इंग्लिशमध्ये? 13 कंपल्सरी इंग्लिशमध्ये. आता एकच पेपर, तेव्हा दोन प्रश्न आले होते, दोन पॅसेज आले होते, आणि एका पॅसेजवरती 6 आणि एका पॅसेजवरती 7 असे 13 फक्त इंग्रजी कॉम्प्रिहेन्शनवरती होते. ओके, आणि म्हणून 2015 जो कट ऑफ आहे तो आयोगाच्या इतिहासातला सगळ्यात कमी कट ऑफ आहे. किती होता? 125. त्याचं कारण होतं 13 कंपल्सरी इंग्लिश, आणि तुमचा थंब रूल, इंग्लिश आला की काय करा, स्किप करून द्यायचा, इंग्लिशचा अभ्यासच करायचा नाही. पण आयोगाने रूल नाही दिला. आता ठीक आहे, मलाही वाटतं की 5 आहेत, आपण 5 मेंटेन ठेवतो इंग्लिशचे. ओके, तर आयोग काय 5 सहसा विचारते आता 4 पण आयोगाचा असा कुठला रूल नाही आहे. आयोगाने 13 बघा 2015 पेपर, 13 फक्त कंपल्सरी इंग्लिशवर विचार, ज्याचं मराठी ट्रान्सलेशन काय नाही. त्यातला एक फार चांगला मला पॅसेज वाटला होता एक हा, तर हा पॅसेज मी तो मराठी ट्रान्सलेट करून घेतला. ओके, आणि तो तुम्हाला याच्यामध्ये दिला. ओके, सो इन जनरल मग आता याच्यामध्ये फ्रेम करूयात. बघा, प्रेम हे कोणत्या पर्यायांमध्ये नातेसंबंधाचा आधार बनू शकत नाही असे लेखकाचे म्हणणे आहे. सो कोणत्या संबंधात नातेसंबंध आधार, आता बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे. सो प्रेम तो काय म्हणतो की प्रेम जे आहे, बरोबर ना, सो तो आपण कोणाला करू शकतो, खरे म्हणजे आपण वैयक्तिकरित्या हे जाणतो की जे जाणतो त्या गोष्टीवरच आपण काय करू शकतो, प्रेम करू शकतो. ओके, म्हणजे जे याला आपण पर्सनली नोन आहे. ओके, सो वैयक्तिक जीवन म्हणजे तो कारण प्रेम खासगी जीवनात पोटू शकते. खासगी जीवन म्हणजे काय, आपलं पर्सनल लाईफ, ज्याला आपण पर्सनली ओळखतो. मग आता बघा, कुटुंबातील सदस्य आपल्या पर्सनल याच्यामध्ये येतात ना, कुटुंबातील सदस्य, यस अ होईल. अनोळखी व्यक्ती हा काय, तो म्हणतो ना आपण ज्याला जाणतो, अनोळखी व्यक्तीला आपण जाणतो का? नाही. तर याच्यामध्ये होऊ शकतो का? नाही होऊ शकत. नाही, कोणामध्ये होऊ शकत नाही असंच विचारलंय ना, म्हणजे अ होणार नाही, अमध्ये होऊ शकतो, बरोबर आहे ना, म्हणजे हे ऑप्शननुसार हे बरोबर होईल. हां, शेजारी, शेजारी सुद्धा पर्सनल लाईफचा पार्ट आहे ना आपल्या, बरोबर आहे. सो आता तुम्हाला शेजारी उल्लेखित नाही, पण शेजारी शेवटी काय, अरे त्यांनी काय शब्द घेतला आहे की व्यक्तिगतरित्या, तुमच्या शेजारी तुम्ही व्यक्तिगतरित्या ओळखता की नाही. ओके, सो तो आपल्या तो सार्वजनिक जीवनाचा पार्ट नाही आहे शेवटी, तो शेवटी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये येतो. सो दुसरं काय होणार, सो यांच्या याच्यामध्ये पण काय होईल, म्हणजे पण हे ऑप्शन म्हणजे आन्सर होणार नाही ना हे. अगेन व्यवसायातील प्रतिस्पर्धी, त्याचा थेट उल्लेखित केलेला आहे, तो म्हणतो दोन मार्केटिंग बोर्ड, दोन राष्ट्र यांच्यामध्ये तो म्हणतो व्यवसायाची प्रतिस्पर्धी किंवा विपणन मंडळाने एकांवर प्रेम केले पाहिजे ही कल्पना चुकीची आहे तो म्हणतो, बरोबर आहे. सो म्हणून इन जनरल याच्यामध्ये काय होणार उत्तर, ब आणि काय ड, सूत्र पर्याय क्रमांक 4. सो ब आणि ड, पर्याय क्रमांक काय 4. हां, राष्ट्रांना व्यावसायिक गृहांमध्ये आणि अनोळखी व्यक्ती प्रेमाचे कारण मूर्ख, अवास्तव आणि धोकादायक आहे असं का म्हणतो, की दोन देशांमध्ये म्हणतो प्रेम होऊ शकत नाही, मूर्ख आहे, अवास्तव आणि धोकादायक कल्पना आहे असं का म्हणतो लेखक, कारण अपेक्षा काय, अप्राकृतिक आहे, अवास्तव असते म्हणजेच काय असते ते. सो हे होऊ शकत नाही म्हणतो. इमॅजिन जसं इंडिया आणि पाकिस्तान किती वेळा प्रयत्न केला तो का म्हणतो, नेहमी फेलच पडतो ना, तो होऊ शकत नाही, कारण कारण दोन डिफरंट राष्ट्र आहेत, तर ते होऊ शकत नाही. हे गट तयार करू शकते असं कुठे उल्लेखित नाही, त्यामुळे गट तयार होतात उल्लेखित आहे का? नाही. निष्क्रिया होऊ शकते, बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये, तुम्ही निष्क्रिया कुठे उल्लेखित आहे बघा यामध्ये, आपण नामस्मरण करतो आणि मागे बघतो आणि जग पुरीसारखे चालले आहे पण आपण काहीच करत नाही, याचा अर्थ आपल्यामध्ये काय येते, निष्क्रियता येते, बरोबर आहे. त्याचे शब्दशः शब्दच येतील असं नाही, तुम्हाला थिंक करता आलं पाहिजे यामध्ये. ओके, सो याचा अर्थ काय आहे, सो म्हणून इथे काय होणार, सो अ आणि काय क, सो उत्तर करणार अ आणि क, पर्याय क्रमांक 2. हा, लेखक सुचवतो की जर आपल्याला लोक आवडत नसतील तर आपण काय केलं पाहिजे, सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे काय, सहन करणे. लोकांसोबत आपण काय केलं पाहिजे, ऍडजस्ट झालं पाहिजे, बरोबर आहे ना. सो त्यांना आपण काय केलं पाहिजे, सहन करण्याचा काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. ओके, हां, लेखकाचा कोणता मुख्य मुद्दा आहे. ओके, सो लेखकाचा कोणता मुख्य मुद्दा आहे, मेनली काय त्याला मी सांगितलं, प्रेम हा युद्धांचा जगावर उपाय नाही हे उल्लेखित आहे, त्यांनी सांगितलं यामध्ये की प्रेम उपाय आहे का, नाही आहे. पण काय तो मुख्य मुद्दा आहे, कारण मुख्य मुद्दा बघा कसा असतो, सो काय उपाय आहे तो लेखकाचा नेहमी काय असेल,
मुख्य मुद्दा. सो प्रेम नाही पण मग काय आहे ते त्यांनी सांगणं गरजेचं. त्यांनी सांगितलेलं आहे की काय उपाय जगावरती, सहिष्णुता. मुख्य मुद्दा काय लेखकाचा की युद्धानंतरच्या जगासाठी कोणता पर्याय आहे, सहिष्णू होणे किंवा सहिष्णुता हा काय आहे, पर्याय आहे. तो हा एक नकारात्मक भाव झाला. सो याच्या आता बघा त्यांनी प्रश्न विचारला की अचूक विधाने कोणती. तुम्हाला हे डिफरन्सिएशन लक्षात आलं पाहिजे. अचूक विधाने ओळखा किंवा कोणती विधाने योग्य आहेत तर तेव्हा हे विधान बरोबर आलं असतं. कारण त्यांनी सांगितलंय की प्रेम हे युद्धांतरी जगात, कारण प्रेम म्हणतो सार्वजनिक जीवनात वर्क करत नाही, म्हणजे प्रेम उपाय आहे का, नाही आहे. म्हणून उपाय काय, सहिष्णुता आहे. पण इथे हा मुख्य मुद्दा बनत नाही. काही सेंट्रल थीम आहे का उतरायची, हा मुख्य मुद्दा बनतो का, नाही बनत. मग मुख्य मुद्दा काय, आपल्या जीवनात इतरांना स्थान देणे हाच एक उपाय आहे. येस. आणि इतरांना जीवनात स्थान देणे म्हणजे त्यांच्याबद्दल काय होणे, सहिष्णू होणे. त्यांना काय करणं, जीवनात ऍडजस्ट करणं म्हणजेच काय होणं, सहिष्णू होणं. हा होऊ शकतो मुख्य मुद्दा. प्रथम आपण प्रथम प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठे बोल तो उलट म्हणतो प्रेम होऊ शकत नाही, प्रेम करण्याचा प्रश्नाचा इशू आहे का काही. तो म्हणतो की प्रेम हे वर्क करू शकत नाही. एकच गोष्ट वर्क करू शकते ती म्हणजेच काय, सहिष्णुता वर्क करू शकते. बरोबर आहे ना. सो मग तुम्हाला टॉलरेटच व्हावं लागेल. तुला टॉलरन्स हाच एकमात्र जगावरचा काय आहे, पर्याय. सहिष्णू होणं, लोकांना काय करणं, जीवनामध्ये ऍडजस्ट करणं. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे प्रेम केलं पाहिजे तर प्रश्नच नाही. तो म्हणतो प्रेम स्टार्टिंगच म्हणतो की प्रेम वर्क होऊ शकत नाही. दुसरं बघा, सहिष्णुता एक अप्रिय पुण्य आहे. सो सहिष्णुता अप्रिय आहे. आता याचा असा उल्लेख आहे त्यामध्ये, जर तुम्ही बघितलं असेल तर तो क्रमांक काय म्हणतो बघा, ही कशी आहे. सो सहिष्णुता जी आहे ती कशी आहे. सो तो म्हणतो बघा, सहिष्णुता खूप कंटाळवाणा गुण आहे. कसा आहे, नकारात्मक आहे. ओके. सो अगेन, सो सक्षम होणे आहे. ओके, असं तो म्हणतोय. पण हा काही मुख्य मुद्दा नाही आहे. मेन मुद्दा काय त्याचा, उलट तो पुढे पॅसेजमध्ये काय सांगतो, सहिष्णुतेचं तुम्हाला काय सांगतो, महत्व सांगतोय पॅसेजमध्ये. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे इथे तुमचा मुख्य मुद्दा काय होणार, की युद्धात तो हा अप्रिय पुण्य आहे, हा काही मुख्य मुद्द्याचा पार्ट नाही होणार. मुख्य मुद्दा काय होणार, की लोकांच्या प्रती तुम्ही काय बना, सहिष्णू बना. हाच एकमात्र काय, पर्याय आहे. सो उत्तर करणार पर्याय क्रमांक 2. ओके. सो ज्याला पॅसेज समजलाय तोच हा प्रश्न सॉल्व्ह करू शकत असेल. आणि हेच प्रश्न महत्वाचे ठरतात. बघा, लक्षात घ्या, 125 मार्कांपैकी आयोगामध्ये कॉम्प्रेशनमध्ये 60-70 मार्क सहसा पेपर आता. एखाद्या 18-सारखा पेपर असेल तर जास्तही मार्क येतील. पण आपण जर ऍडजस्ट केला 17 आणि 19 सारखे पेपर ऍडजस्ट केले तर 125 मार्कांपैकी 60-70 मार्कांमध्ये सगळे अभ्यास करणारे कॉम्प्रेशनमध्ये फक्त म्हणतोय मी असतात. बरोबर आहे ना. पण प्रत्येक जणांना 90 वगैरे भेटतात का मार्क. मग हे जे 90 मार्क आहे, खूपशा लोकांना वाटतं की कॉम्प्रेशन अभ्यासची गरज नाही मला, ते तसंच येतं. तर तुमचे काही प्रश्न प्रत्येकाचे बरोबर येतात. आता या पॅसेजमध्ये जर तुम्ही हा प्रश्न सोडू शकला तर तुमच्यामध्ये कॉम्प्रेशनची लेवल ती आलेली आहे. बरोबर आहे ना. आणि हे असे प्रत्येक पॅसेजमध्ये एखादा प्रश्न, म्हणजे टोटल 50 प्रश्नांपैकी 7-8 प्रश्न असतात की ते प्रत्येकाला येत नाहीत. 8-10 प्रश्न असे असतात की प्रत्येकाला येत नाहीत. आणि तेच मेन डिसाइडिंग फॅक्टर्स असतात. ते डिसाइड करतात की तुम्ही इन आहात की आउट आहात त्याच्यामध्ये प्रिलिम्समध्ये. तर हे असे प्रश्न प्रत्येकाला जमले पाहिजेत. ओके. सो अगेन नेक्स्ट, कोणती विधाने चुकीची आहेत. अगेन टिपिकल, युद्धानंतरच्या काळात आपण लोक आवडत असेल त्यांना ओळखाने त्याच्या प्रेम करा. आवडत असल्यास कुठं म्हटलं त्यांनी लोकांना प्रेम करा. तो म्हणतो प्रेम होऊ शकत नाही म्हणतो ना तो. काय हा कोणता, हा मग कोणता पर्याय जगामध्ये, सहिष्णुता पर्याय ना तो. काय पाहू शकत नाही. नाही, तुम्ही तसं अजून गेलं का की पहिली गोष्ट म्हणजे मारून टाका, दुसरी गोष्ट म्हणजे काय, सहिष्णुता. तर सहिष्णुता तसं म्हणत नाही. तो म्हणतो की सहिष्णुता हाच पर्याय. त्याच्या आधीच बघा, आपण पण त्यांना सहन करण्याचा काय करा, प्रयत्न करा. त्या सहिष्णुतेच्या जोरावरच सभ्य भविष्य घडवता येईल. म्हणजे भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय, तो म्हणजे काय, सहिष्णुता. आणि युद्धानंतर जगासाठी मी नक्की दुसरा पर्याय पाहू शकत नाही. याचा अर्थ म्हणणं काय, सहिष्णुता सोडून दुसरी कुठली गोष्ट जगात वर्क करू शकत नाही सध्या स्थिती, असं म्हणणं आहे. तुम्ही काय अजून केलं की नाझी सोल्युशन दुसरं सहिष्णुता ती वर्क करू शकत नाही, असं तुम्ही अजून केलं वाटतं नाही. सो येथे दुसरा पर्यायचा अर्थ काय आहे, की तुम्ही सहिष्णुता सोडून दुसरं काहीच नाही आहे. सो त्याच्यामुळे प्रेम तर होऊ शकतच नाही. त्यांनी स्टार्टिंग म्हटलं की प्रेम वर्कच करू शकत नाही, एकच गोष्ट वर्क करू शकते ती म्हणजेच काय, सहिष्णुता वर्क करू शकते. सो पहिलं विधान काय होणार, चुकीचं होणार. त्यांनी कुठे म्हटलंच नाही तुम्हाला लोक आवडायचं त्यांना प्रेम करावं किंवा काय. ओके. देन युद्धानंतरच्या काळात तुम्ही एकल्यावर लोक प्रेम केले पाहिजे किंवा त्यांना सहन केले पाहिजे. सहनशीलता किंवा सहिष्णू बनणं हाच एकमात्र पर्याय. प्रेम केले पाहिजे, प्रेम होऊ शकत नाही तो म्हणतोय लोकांमध्ये. सो प्रेम होऊ शकतो का, तर तुम्हाला सहिष्णूच व्हावं लागेल. सो अगेन हे सुद्धा विधान काय होणार, चुकीचं होणार. अगेन हा टिपिकल प्रश्न. म्हणून तुमचं उत्तर काय होईल, चुकीचे. बोथ अ आणि ब दोन्ही विधाने काय आहेत, चुकीची आहेत. म्हणून अ आणि ब दोन्ही विधाने काय आहेत, चुकीची आहेत. ओके. आणि तुम्हाला वाटत असेल काही पण सर उत्तरं सांगताय तर आयोगाचे पण चेक करा तुम्ही वाटलं असे प्रश्न. आयोगाने मग तेच उत्तरं दिलेली आहेत, पण ते लॉजिक आहे त्याच्या मागे. आपण विचार करत नाही म्हणतो बघा आयोगाने दिलेलं आहे काही, आयोग उत्तर काही सांगत बसतो. सो आयोगाची चुकी नाही आहे, आपल्यालाच कळत नाही काय प्रोसेस चाललाय कुठं. ओके. सो तुम्हाला ते प्रोसेस करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. ओके. सो उत्तर करणार पर्याय क्रमांक 3. हा नेक्स्ट, आता थोडा इझियर पॅसेज 21-25.
ओके बघा आता पहिले तीनच पॅसेज कसे होते, पहिला तरी इजी होता, नंतर दोन तीन काय होते अवघड होते ना नंतरचे पॅसेजेस. सो आता पेपर सॉल्व्ह करताना जर असे दोन तीन पॅसेज मधात आले तर पूरा पेपरच आपला काय होतो बिघडून जातो, बरोबर आहे ना. सो त्याच्यामुळे म्हणून मी नेहमीच तुम्हाला सांगतो की असे काही आयोग जसा देतो तसं सॉल्व्ह नका करू, पहिले पेपरला बघा कुठे. ओके आणि ते फिलॉसॉफिकल असतात वगैरे. ओके सो फिलॉसॉफिकल पॅसेज जीवन म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय वगैरे, ते असे पॅसेज सुरुवातीला सॉल्व्ह करायचे नाहीत, नाही तर प्रेम दिसलं सॉल्व्ह करून बसाल सुरुवातीला त्याला. ओके सो म्हणून इन जनरल तसे पॅसेज कधी स्टार्टिंगला सॉल्व्ह करायचे नाहीत, ठीक आहे. सो 21 प्रश्न घेऊयात. साम्राज्यवादी सत्तेविरुद्ध आवाज उठायला सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धानंतर. ओके हा कुठे बोलला तो की साम्राज्यवादी सत्तेविरुद्ध आवाज उठायला सुरुवात झालेली आहे, घडल्या नाहीत विचारलं ना त्यांनी. सो बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे इथे की इन जनरल अधिकार डायरेक्ट संपला ना त्याच्यामध्ये. ओके सो पण त्याला आवाज उठायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये असं कुठे आहे का उल्लेखित, नाही आहे. हा देशामध्ये लोकसंख्येत बदल झाले बरोबर आहे, येस त्यांनी मेन्शन केलं ना यामध्ये. बघा इथे मेन्शन केलेलं आहे डेमोग्राफी तिथली काय झाली, बदलली, बरोबर आहे ना. सो इंजिनियर भारत सारखे स्वतंत्र झाले तिथे स्वतंत्र सरकारे आली तिथल्या लोक डेमोग्राफी बदलली हे उल्लेखित आहे. हा नेक्स्ट बघा खनिजे हक्काच्या लढाया बनल्यात खनिज वनसंपत्तीच्या, उल्लेखित आहे का नाही. आणि तेलच्या हक्काच्या युरोप युरोपियन देश कमाल युरोपियन देश झाले का नाही, कोणते देश झालेत मध्ययुगीन सॉरी मध्य नाही काय उल्लेखित आहे यामध्ये मध्य पूर्वेतले देश. ओके सो ज्याला गल्फ कंट्रीज म्हणतो ना आपण कदाचित, हां सो ते होते. तो त्यामध्ये युरोपियन होतील का नाही, सो उत्तर काय तुमचं चुकीचे विचारलं घडलं नाहीतच विचारलं ब घडली म्हणजे अकड काय घडल्या नाही, तो उत्तर काढणार पर्याय क्रमांक 3. ओके नेक्स्ट ओपेकचा जन्म कशातून झाला, ओपेकचा जन्म कशातून झाला. ओके सो ओपेकचा जन्म कशातून झाला, युनोच्या नैसर्गिक साधन संपत्ती विषयक धोरणातून ओपेकचा जन्म झालाय का नाही. हां तेला संपत्ती येस ब होईल बरोबर. हां युरोपियन देशात दबाव निर्माण करण्यासाठी नाही, वर्ष दोन. सो उत्तर काढणार पर्याय क्रमांक 2 फक्त काय ब. नेक्स्ट इथे बघा सो 23 विधानांचा विचार करा कोणते विधान योग्य आहेत, ओमानचा उल्लेख आहे का नाही, ओमानचा उल्लेख नाही, बाकीचा उल्लेख आहे ओमानचा आहे का नाही आहे. हा ओपेकात ताकदवर राजकीय ठिकाणी लष्करी दबावगट बनला होता, राजकीय आर्थिक होता तो लष्करी होता का, लष्करी नव्हता, म्हणून हे सुद्धा काय होणार चुकीचं होणार, लक्षात आलं का तुम्हाला. मायनर मायनर वर्ड फक्त मी टाकले त्याच्यामध्ये. सो लष्करी दबावगट आहे का तो लष्करी नाही आहे, तो ठीक आहे राजकीय आणि आर्थिक आहे, पण त्याच्याकडे काय मिलिटरी फोर्स होती असं कुठे उल्लेखित आहे का नाही, त्यांनी आपल्या आर्थिक आणि काय राजकीयतनं हे केलेले होते दबावगट फ्रेम केला होता. हा सदस्यांनी सातव्या वाटा बरोबर आहे, अगेन सदकेत तेराच्या परीक्षात बघितले गेलेत हे पण काय बरोबर आहे. तर कोणती विधान योग्य होतील पर्याय क्रमांक 2 क आणि काय द. देन दक्षिण अमेरिकेत त्यासाठी कोणते देश प्रमुख होते, थेट उल्लेखित आहे. ओके सो ब्राझील आणि काय मेक्सिको. हा देन अगेन अमेरिकेचा ओपेक हा काय होता धोक्याचा इशारा होता, याचं कारण काय. सो अगेन क होईल अमेरिकेच्या काय साम्राज्याला इच्छाती अंमलाला आवाज देण्यास काय केली होती सुरुवात केली होती, बघा त्यात उल्लेखित आहे यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं ना कोणाचं उल्लेख केलं यामध्ये. ओके हा ताकदवर राजकीय दर बदलाला एकदा काय सूत्रधाराच्या साम्राज्याला कोणी आवाज दिली की अस्तित्वाचे कडसूत, बरोबर आहे. आणि त्यात त्यांनी मेन्शन केलं की सूत्रधार म्हणजे कोण, सूत्रधाराच्या दृष्टिकोनातून अमेरिका, बरोबर आहे ना. सो सूत्रधार म्हणजे कोण होता तो अमेरिका होती ना, येस. सो म्हणून उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 3 फक्त क. हा नेक्स्ट 26-30 चांगल्या प्रतीचे उष्मांक कशापासून मिळतात, सो उष्मांक कशापासून मिळतात त्यामध्ये. ओके सो त्यात लास्ट पॅरामध्ये त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे ना पिष्टमय पदार्थ, बरोबर आहे. हा सो त्यांनी मेन्शन केलं कार्बोदके म्हणजेच काय पिष्टमय पदार्थ प्रथिने आणि चरबी. ओके सो पिष्टमय पदार्थ आणि काय प्रथिने क आणि ड. हा कोणती विधाने काय ठरतील योग्य ठरतील, अगेन अव्हेरी चारही विधाने बरोबर आहेत, येस ऑल 4 करेक्ट ना, नाही कोणता डाऊट तुम्हाला, सो ऑल करेक्ट. हा नेक्स्ट बेसल मेटाबॉलिक रेट उल्लेखित आहे, बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे विश्रांती घेत असताना स्थितीत आवश्यक असलेली काय ऊर्जा. हा उष्मांकापेक्षा कमी उष्मांक खर्च झाले तर काय होणार वजन वाढतं. हा 10-30 सो स्थिती याच्यासाठी काय होणार सूक्ष्मांक प्रमाण विश्व कमी होणे, बरोबर आहे. सूत्र काय अवगळता अन्य काही नाही, सूत्र काय परिक्रमांक 1 बघा. आता एकदमच इझी पॅसेज चालू झाले, मग हे जर तुम्ही सुरुवातीला सोडून घेतले तर तेवढेच तुम्ही काय असता तुमचा टाईमसुद्धा सेव्ह होतो, तुमचा अगेन काय ॲडव्हान्टेजमध्ये तुम्ही राहता इतरांपेक्षा. म्हणून मी नेहमी सांगतो पहिले त्याला बघून घेतात. आता बघा कंटिन्युअसली हे 2-3 पॅसेज जे आहेत ते खूपच जास्त काय होते इझियर होते. हा अगेन 31-35 पॅसेज इझियर होता पण इन जनरल थोडा लेंदियर होता आणि असे आपण काय करतो असे काहीतरी आपल्याला दिसलं की आपण डायरेक्ट सोडून देतो त्याला काही स्किप करतो, अरे काय मोठा मोठा बॅक बॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये काहीतरी काय लिहिलेलं आहे. सो पण इन जनरल तुमचा जर अभ्यास जरी असेल याचा तर तुम्ही त्याला काय करू शकता
सॉल्व करू शकता. ओके सो सेम टू फ्रेम केलाय मी जसा तो आला होता आयोगामध्ये म्हणून मी एक त्याच्यामध्ये हे घेतलंय यामध्ये इंडेक्स घेतलाय. हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची दिशा बदलते याचं कारण काय आहे. अरे वेग प्रकाशाचा का वेग काय असतो. अरे पूर्ण जे सूत्र बनतात ते कशामुळे बनतात हे ना. हां बघा विविध माध्यमे प्रकाशाचा वेग पुढे जाण्यावरती संबंधावर संबंधित वेगावर अपवर्तनांक काय असतो अवलंबून असतो. करेक्ट. सो इन जनरल ते कशामध्ये होतं. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत बघा जेव्हा तो फॉर्म्युला सुद्धा घेतो तेव्हा तो कशाचा फ्रेम घेतोय याच्यामध्ये वेगाचं घेतोय. बरोबर आहे. सो कुठे बाकी दुसरी कुठली गोष्ट आली का त्याच्यामध्ये. अपवर्तन भिन्न असल्यामुळे अपवर्तन अरे इन जनरल जाताना दिशा बदलते त्यामुळे अपवर्तनांक आपण डिसाईड करतो. अपवर्तनांकामुळे दिशा नाही बदलत त्याची त्याचे डायरेक्शन बदलते ना. आणि डायरेक्शन बदलण्यामुळे आपण काय करतो अपवर्तनांक त्याचा कॅल्क्युलेट करतो. ओके आणि डायरेक्शन बदलते का कारण व्हेलॉसिटी चेंज होते ना. एका सॉलिडमधून लिक्विडमध्ये गेला लिक्विडमध्ये सॉलिडमध्ये गेला किंवा गॅसेसमध्ये कुठे गेला तर त्याची काय होते व्हेलॉसिटी चेंज होते ना. आता बेसिक गोष्ट आहे अपवर्तनांकाची. तर अपवर्तनांक कशावरती डिपेंडंट आहे. येस नाही नाही. अरे अपवर्त इथे काय मेन्शन केला प्रश्न बघा काय. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची काय बदलते दिशा बदलते. बरोबर. सो दिशा बदलते. सो दिशा बदलते म्हणजेच काय त्याच्यामध्ये. सो दिशा का बदलते हा प्रश्न. याचं कारण काय दिशा बदलण्याचं कारण काय. सो दिशा बदलण्याचं कारण अपवर्तनांक नाही आहे. दिशा बदलण्याचं कारण काय व्हेलॉसिटी चेंज होते म्हणून ते बदलते. आणि ते व्हेलॉसिटी वर्ण तुम्ही नंतर अपवर्तनांक काढता त्याचा. क्रॉस चेक दॅट. ओके वन. सो तुमचं म्हणणं आहे की एक आणि तीन असायला पाहिजे. ठीक आहे मी क्रॉस चेक करून त्याला उत्तर बघतो. ओके सो वन अँड थ्री और ते तर वेग वेगळा असतो हे तर होईलच त्यामध्ये. ओके सो उत्तर काय एक होईल किंवा मग तीन होईल. ठीक आहे विल क्रॉस चेक मी पूर्ण बघतो त्यात कन्सेप्च्युअली कसं फ्रेम केलंय. हा जेव्हा प्रकाश किरण हवेतून काचेमध्ये जातो तेव्हा काय होतो. सो प्रकाश हवेतून काचेमध्ये जातो तेव्हा काय करतो तो स्तंभीकडे काय होतो झुकतो. कारण काय तो हवेतून म्हणजे कशात जातोय तो एअर मधनं कशामध्ये जातोय काचेमध्ये जातोय. सो बघा इथे काय म्हणजे विरल माध्यमातून घन माध्यमात जात असेल तेव्हा तो काय करतो स्तंभीकडे. आता हवा म्हणजे काय विरल माध्यम झालं ना आणि काय झालं घन माध्यम झालं. लक्षात आलं का तुम्हाला. सूत्र पर्याय क्रमांक दोन. हा नेक्स्ट जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जातो तेव्हा स्तंभ दूर झुकतो याचं कारण काय. कारण काय सर पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या अपवर्तनांकापेक्षा काय असतो मोठा असतो यामुळे ना. सो यामुळे तो झुकतो त्यामुळे. सूत्र परिक्रमांक एक. हा अगेन प्रकाशाचा निर्वात पोकळीतील वेग. ओके असेल तर प्रकाशाचा हिऱ्यामधील वेग किती. मग यासाठी तुम्हाला पहिले काय पाहिजे आला पाहिजे हिऱ्याचा अपवर्तनांक काय आहे हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. ओके सो डायरेक्ट आता मी तिथे फ्रेम करून देणार आहे तुम्हाला डायरेक्ट विशेषणामध्ये मी दिलेलं आहे बघा. हा आता बघा प्रकाशाचा वेग किती आहे दिलंय तुम्हाला व्ही वन. हा देन हिऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 2.4 आहे. ओके बघा त्या कोष्टकामध्ये दिलेली आहे ना ती गोष्ट तुम्हाला कुठे भेटणार. सो ती गोष्ट तुम्हाला त्या कोष्टकामध्ये त्या याच्यामध्ये ती जी तुम्हाला इंडेक्स दिलेला आहे त्या इंडेक्समध्ये चेक करा बघा. हा हिऱ्याचा अपवर्तनांक किती आहे 2.4 दिसतंय तुम्हाला. मग तिथं तुम्हाला हिरफेवर इंडेक्स घ्यावा लागेल त्याचा. आणि इकडे काय याची व्हेलॉसिटी आहे. ओके सो व्हेलॉसिटी तिथे तुम्हाला घ्यायची आहे. ओके अगेन हा मग ती आहे. सो सी वन आणि काय व्ही वन व्ही टू. ओके सो 3×10⁸ अपवर्तनांक इथे आपण गेला 2.4 आणि यातनं आपण दुसऱ्याचा वेग काढू शकतो तो व्ही टू काढू शकतो याच्यामधनं. सो व्ही टू काय होणार 1.25×10⁸. ओके सो व्ही वन बाय व्ही टू घेतोय आपण. ठीक आहे. हा नेक्स्ट 35 प्रश्न क्रमांक दोन बघा. हा मग त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं तुम्हाला. सो पहिले यायचं आहे तर त्यातनं आपल्याला आता अपवर्तनांक काढायचा आहे दोघांचा. दोन्ही मीडियमचं दिलेलं ना स्पीड दिलेली आहे तुम्हाला. त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की प्रकाश पहिल्या माध्यमाचा वेग दिलेला आहे तुम्हाला. ओके आणि भागिले काय दुसऱ्या माध्यमाचा वेग दिलेला आहे त्याला त्यांनी फक्त काय करा भाग द्या 10⁸ तसेच कॅन्सल आउट होतात. 2 × 1.25 याला भागाकार द्या तुम्हाला उत्तर काय येतं 1.6 येतं. तुमचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स किती येतो 1.6. सो पर्याय क्रमांक काय दोन. ओके सो तसं एकदम काही मागच्या वेळेस सारखा थोडा डिफिकल्ट आपण टाकला होता तेवढा काही डिफिकल्ट नव्हता हा पॅसेज. ओके सो आप तुम्ही सोडू शकता फक्त थोडा लेंदियर होता. ओके हा 33. हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यम जातो तेव्हा तो काय असतो स्तंभिकेकडून दूर झुकतो. ओके हा जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जातो हा सो तो दूर झुकतो. हा याचं कारण काय दोन मग पहिल्या मोठा असतो दुसऱ्याचा मोठा असतो. दुसऱ्याचा मोठा असेल तर दूर कशाला झुकणार तो त्याच्यामध्ये. ओके सो इन जनरल ते मीडियम आहे ना. आता ते डायग्राममध्ये मी तुम्हाला समजू शकत नाही तो कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर. आता बघा इथे काय आहे
घन माध्यम जो आहे, अरे सॉलिड माध्यम आहे, त्याचा अपवर्तनांक काय असतो? जास्त असतो. आणि तो कुठे चाललाय? विरल माध्यमाकडे चाललाय. म्हणजेच काय? गॅसेस मध्ये. त्याचा डेफिनेटली गॅसेस याचा अपवर्तनांक काय असणार आहे? कमी असेल ना. मग दुसऱ्याचा पहिल्याचा मोठा कसं काय म्हणू शकता तुम्ही? दुसरा मोठा आहे. गॅसेस मीडियमचा अपवर्तनांक कसं काय मोठा होईल सॉलिडपेक्षा? सॉलिडचा मोठा राहील ना त्याच्यामध्ये. अरे हिरा जितका सॉलिड आहे तो म्हणून त्याचा अपवर्तनांक काय जास्त आहे, जितकी जितकी हे असेल बरोबर ना. सो त्यामध्ये व्हेलॉसिटी, सो इन जनरल सेकंड कसं काय होणार त्यामध्ये? गॅसेस मीडियम मध्ये गॅसेस मीडियमचा अपवर्तनांक मोठा कसं काय होणार? नाही होऊ शकत ना. सॉलिड मीडियमचाच काय असेल? मोठा आहे. आणि त्यामुळे तो संगीत स्तंभिकेपासून काय झुकतो? दूर झुकतो ना. ओके. सो घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा काय असतो? दूर झुकतो. दूर का झुकतो? कारण घन माध्यमाचा अपवर्तनांक काय जास्त आहे. आणि नाही तर तो कधी झुकला असता? स्तंभिकेकडे झुकला असता ना. सो उत्तर काय ना त्याचं? सो उत्तर काय ना? पर्याय क्रमांक एकच होईल त्यामध्ये. ओके. हा नेक्स्ट 36. वाक्यता पूर्णता बरोबर आहे, निश्चितपणे सत्य कोणता म्हणू शकता तुम्ही? काही मूल्यांसाठी लढले बरोबर आहे. बघा ना, तिथे ज्या मूल्यांवर लढा दिला गेला, म्हणजे आपण काही लढलं मूल्यावरती काय लढलो गेलोय, पण आता त्याच्यावरती एक मोठं काय आव्हान आहे. म्हणजे शेवटी ज्याच्यासाठी भारतीय लढले सगळे एकत्र, त्यांनी म्हणतात ना महात्मा गांधी नेतृत्व केलं सगळ्यांना, जळले सगळे एकत्र आले आपण वगैरे, राष्ट्र संकल्पना उदय झाला वगैरे, म्हणजे काहीतरी काय होते आपल्यासाठी मूल्य. पण आता नव्हतं, आता सध्या स्थितीमध्ये मूल्य जे आहेत ते कुठेतरी हे झालेले आहेत. पण याचा अर्थ भारतीय मूल्यासाठी लढले होते की नाही? येस. एक समान संस्कृतीसाठी होता. समान संस्कृती उल्लेखित आहे का कुठं? समान संस्कृतीसाठी लढा होता. समान संस्कृतीसाठी लढा होता आपला काय ते बघा. अरे सांस्कृतिक एकतेच्या पायाभूत बंधनामुळेच लोक एकमेकांसाठी जोडले गेलेत. हां, सो लोक जोडले गेले तर काय तो? अरे बाबा, तो प्रश्न काय? लढा काय? तो समान संस्कृती पाहिजे याच्यासाठी लढा होता का तो? अरे एक संस्कृती होती, भारत एक संस्कृती होती बरोबर आहे ना. मग ते संस्कृतीमुळे लोक काय केले? एकमेकांशी अटॅच झाले बरोबर आहे. पण काय तो लढा थोडी आम्हाला एक संस्कृती आहे म्हणून थोडी भारतीयांनी लढा केला? प्रश्न काय? भारतीयांचा लढा हा एका समान संस्कृतीचा होता. सो ते समान संस्कृतीचा थोडी तो लढा होता, एक समान संस्कृती लढा होता का? लोक फक्त कनेक्ट झाले संस्कृतीमुळे, असा प्रश्न आहे ना तो. सो हे होईल का? नाही. स्वतंत्र भारतीय राष्ट्रीयता अभाव होता स्वतंत्र मिळेपर्यंत? अरे अभाव थोडी होता, भारतीय आले नंतर स्वातंत्र्य भेटलं ना भारताला. सो एकत्र आले म्हणून अभाव होता असं म्हणता येईल का तुम्हाला? नाही. सो एक उत्तर का ना? पर्याय क्रमांक एक. हा, कोणती गोष्ट मौर्य आणि मुघलकालीन सुद्धा लागू आहे? भरपूर मोठा परिसर आता बघा उल्लेखित केलेला आहे. अरे साम्राज्य कधी? हीच गोष्ट. अधिक पण साम्राज्य अनेक भाग वेगळे होते. ओके. गाडी देखील देशातील बहुतांश भाग मौर्य राजा बहुतांश भाग देशातला, म्हणजे काय तो भरपूर मोठा परिसर होता ना, भारताचा बहुतांश भाग म्हणतोय तो. ओके. नेक्स्ट, अनेक स्वतंत्र राज्ये. बघा ना, अनेक भागात वेगळे राज्य करत होती. ओके. सो अच्छा, एक स्वतंत्र प्रश्न नाही याच्यामध्ये. हां, सो अगेन हीच गोष्ट मुघल साम्राज्य देखील काय होती? लागू होती. ओके. काळात देखील देशात बहुतेक भाग अधिपत्याखाली होता, पण या साम्राज्यात अनेक भागात वेगवेगळे राज्य करत होते. ओके. हां ठीक आहे. एक तुमचा आहे की स्वतंत्र शब्द नसायला पाहिजे यामध्ये. हां, राजकीय एकतेचा काय होता? अभाव होता. ओके. यस, हे आहे त्यामध्ये. ओके. सो इन जनरल त्यामुळे तर एक राष्ट्र म्हणून उत्पत्ती ही झाली नव्हती ना त्याच्यामध्ये एक. ओके. कोणती तो म्हणता ना, भारतात कधी एक राजकीय विचारधारा अस्तित्वात नव्हती, इतिहास याला काय साक्षीदार आहे. ओके. सो म्हणजेच काय? सो इन जनरल आपण बघितलं तर कोणते व्यवस्थित राजकीयचा काय होता? एक अभाव होता. तो म्हणजे डिफरन्शिएट आपण विखुरलेलो गेलो होतो ना यामध्ये. ओके. सो एक, सो अ आणि क तसं तुमचं हे आहे. एक स्वतंत्र राज्य, अनेक स्वतंत्र राज्य होती. तिथे स्वतंत्र राज्य शब्द यायला नको होता त्यामध्ये. ओके. पण ती राज्य तर होती ना, वेगळी राज्य होती. त्याचा म्हणण्याचा उद्देश काय की इन जनरल या पॅसेजमध्ये तुम्ही बघितलं सर, तो काय म्हणतोय की मुघल राज्य होतं. तू म्हणता की भारताच्या याच्यात एक तर काय मौर्यांनी राज्य केलंय पूर्ण भारतावर, नाही तर कोणी केलंय? मुघलांवर. पण तो म्हणतो तेव्हा सुद्धा काय एक संगता आपल्या भारतामध्ये नव्हती, त्यात पण अनेक काय होते? राजवाडे होते. म्हणजे ती काय इंडिपेंडेंट? इथे स्वतंत्र म्हणजे काय होती? ती त्याच्या अंडर. समजा बघा, इथे स्वतंत्रचा उल्लेख काय? तुमचं म्हणणं की इथे उल्लेखित नाही, पण त्याचा भावार्थ लक्षात घ्या. तो काय म्हणतो की त्याच्या आत बाकी जे काही राज्य होती त्या प्रत्येकाचं राजघराणं काय होतं? वेगळं होतं. सो त्या अनुषंगाने ती काय होती? इंडिपेंडंट स्टेट होती. तो तिथे त्याचा उल्लेख आहे. सो म्हणून उत्तर काय तुमचं? अ ब आणि काय? क होईल. ओके. नेक्स्ट काय काय? नाही, इथे स्वतंत्रता म्हणजे काय? इंडिपेंडंट म्हणजे काय की बघा, समजा एखादा प्रांत आहे, त्या दुसरा प्रांत आहे. सो हा प्रांतचा राजा वेगळा होता, त्या दुसऱ्या प्रांताचा राजा काय होता? वेगळा होता. अरे समजा महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्र कोणाच्या अंडर आहे? भारताच्या अंडर आहे. पण महाराष्ट्र एक वेगळं राज्य आहे ना, एक स्वतंत्र राज्य म्हणू शकतो. महाराष्ट्र हे काय? एक स्वतंत्र राज्य आहे. ओके. अगेन उत्तर प्रदेश काय? स्वतंत्र राज्य आहे. सो स्वतंत्र, तुम्ही म्हणा की भारताच्या अंडर आहे तो स्वतंत्र कसा?
अरे असं थोडी, त्याचं हे इंडिपेंडेंट आहे ना. सो त्याला जो राजा आहे तो काय होता, इंडिपेंडेंट होता, तसा त्याचा तो अर्थ आहे. सो त्याचा अर्थ असा नाही की तो इंडिपेंडेंट होता त्याच्यावरती मौर्य हे नव्हतं. लक्षात आलं का तुम्हाला? जसं आपण म्हणतो महाराष्ट्र एक स्वतंत्र काय आहे, राज्य आहे. मग याचा अर्थ काय, महाराष्ट्र भारतापेक्षा वेगळा असं म्हणणार का तुम्ही? नाही. पण इथे स्वतंत्र राज्याचा संदर्भ कसा आहे की महाराष्ट्राच्या राजकीय राज्यामध्ये बाहेरच्या कुठल्या राज्याचा इंटरफेरन्स नाही, तशी अनेक राज्य होती त्यांच्या ह्याच्यामध्ये. सो असा त्याचा मिनिंग आहे. कळलं का? ओके, हा नेक्स्ट. हा अरे विचारसरणी वेगळी होती ना, राजकीय विचारधाराच अस्तित्वात नव्हती ना एक कोणती. सो म्हणजे राजकीय विचारधारा नव्हती वेगळी. सो त्याचा अर्थच काय, त्याचा राजकीयतेमध्ये पण त्याचा काय होता, अभाव होता ना. कशात? अरे तिथे रेफरन्स बघा ना, मग अनेक बघा इथे काय मेन्शन केलेलं आहे. आपण लक्षात घेतलं की राजकीय भागपेक्षा राष्ट्रीय महत्वाचे, भारतात कधीच एकच राजकीय विचारधारा अस्तित्वात नव्हती, या गोष्टीला इतिहास साक्षीदार आहे. अगदी मौर्यांच्या काळात देखील देशाचा बहुतांश भाग हा मौर्यांच्या अधिकार होता, पण तरीही तो म्हणतो की एक वेगळी वेगळी काय होती, राज्य होती. ही गोष्ट मुघलांना सुद्धा लागू होती. ओके, सो एक कोणती एक राजकीय शक्ती काय होती, अस्तित्वात नव्हती. ओके, सो एका राष्ट्रीय अस्तित्वामुळे कोणी काही झालेलं नव्हतं, म्हणजे ते म्हणणं की असं डेव्हलप झालेलं नव्हतं. हां, मग तुमचं म्हणणं काय, मोठा परिसर तो होता भारतात राज्य केलं, हे बरोबर आहे. एका राज्याच्या अखेरीत अनेक स्वतंत्र राज्ये. आता हा पॉईंट कळला का तुम्हाला, अनेक स्वतंत्र राज्याचा संदर्भ असा नाही की तो इंडिपेंडेंट, याचा अर्थ काय की अनेक डिफरंट डिफरन्स काय होती, स्टेट होती, असा त्याचा अर्थ आहे. हां, सम अरे विरोधाभासी कसं काय आहे त्याच्यामध्ये, एक पूर्ण मुघल साम्राज्य होतं, म्हणजे भारतामध्ये कोणाचं राज्य होतं, मुघल साम्राज्याचं राज्य होतं. आणि सेकंड नंतर काय होतं की तरी तो म्हणतो अनेक राज्यामध्ये ते काय होतं, विखुरलेलं होतं, म्हणजे एक राज्य आणि त्यामध्ये काय इंडिपेंडेंट स्टेट. जसं भारत एक भारत म्हणतो ना आपण, मग एक भारत आहे आपला, बरोबर आहे, पण त्याच्या अंडर अनेक स्वतंत्र राज्य. स्वतंत्र राज्य म्हणजे काय की महाराष्ट्र एक डिफरंट स्टेट, यूपी एक डिफरंट स्टेट, एमपी एक डिफरंट स्टेट, हे काय स्वतंत्र राज्य आहेत ना त्यामध्ये. ओके, आणि एक पण भारत काय, एक संघ आहे, म्हणजे एका भारतामध्ये अनेक काय स्टेट्स आहेत. सेम वे तसं एक मुघल साम्राज्य आहे फार मोठं, पण त्यामध्ये पण इंडिपेंडेंट सगळ्या राज्य होते, असं काय फक्त मुघलच ऑथॉरिटी होती त्याची, असं मुघलचे अंडर होते, पण त्यांचं प्रत्येक रिजनचं एक वेगळं वेगळं काय होतं, अस्तित्व होतं. तर तो स्वतंत्रता तिथे अर्थ आहे ना. नाही ते दोन म्हणत होते, दोनचं मी आलेलं आहे त्यामध्ये. ओके, सध्या मी दोन डिस्कस करतोय. ओके, हा देन नंबर थ्री बघा, समान प्रशासनिक व्यवस्थेत राजकीय एकतेचा काय होता, अभाव होता. ओके, हा मग आता याच्यामध्ये राजकीय एकता. ओके, सो इन जनरल त्यांनी इथे जे मेन्शन केलेलं आहे की इन जनरल कोणतीही एकच विचारधारा अस्तित्वात नव्हती, याला अगेन इतिहास काय आहे, साक्षीदार आहे. सो कोणती एकच गोष्ट नव्हती, सो एक राजकीय विचारधारा म्हणजेच काय, राजकीय एकता, हा त्याचा संदर्भ होतो. आता तुम्ही शब्दशात असं थोडी म्हणणार की राजकीय एक राजकीय विचारधारा नाही आहे, डिफरंट पॉलिटिकल व्ह्यूज आहे, म्हणजेच काय राजकीय एकतेचा काय आहे, अभाव आहे ना त्यामध्ये. ओके, सो आता याच्यामध्ये बघा, सो इन जनरल बऱ्याच काळात पण अलग अलग डिफरंट स्टेट होते, म्हणजेच काय त्याच्यामध्ये. सो अगेन हे काय होणार यामध्ये, सो म्हणून एकतेचा अभाव होता. सो हे तीन विधाने काय होणार, बरोबर होते. सो तेरा परिक्रमांक चार. हा नेक्स्ट, राष्ट्रीय हितासारख्या राष्ट्रीय इतर गोष्टीकडे लोक दुर्लक्ष का करतात. ओके, का लोक दुर्लक्ष करतात, सो गरज कळत नाही त्यांना. ओके, बरोबर आहे. आता बघा, हितासारख्या गोष्टींकडे लोक दुर्लक्ष का करतात, सो तो म्हणतोय ना की याच्यामध्ये त्यांना आपल्याला एकत्र राहण्याची काय, तो म्हणतो ना इथे भारत हा एकसंघ देश आहे, आपण आधी काय आहेत, भारतीय आहोत. सो नेहरूंनी म्हटलं होतं की भारत मिला जगेल कोण हे वगैरे. सो तुम्ही अजूनही स्वार्थाला महत्व देता, म्हणजेच काय की तुम्हाला याची गस्तिदी काय आहे, गरज कळत नाही, बरोबर आहे. हां, स्वार्थी जास्त महत्व देतात, बरोबर आहे. हां, असं करायला बघा, पूर्वी घडलेलं घटना रिझन होईल का त्याच्यामध्ये, नाही होणार. म्हणून उत्तर काय तुमचं, अ आणि काय, ब होईल. हां, आज या वाक्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. हीच गोष्ट इतिहासाच्या प्रमाण म्हणा किंवा स्वार्थीपणामुळे म्हणा. ओके, सो सार्वजनिक आयुष्यात कोणी लक्षात घेत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे की राष्ट्राचे हित काय जास्त महत्वाचे आहे. हां, सो मग इथे काय म्हणताय तुम्ही, नाही पण मग यामध्ये प्रॉपर कुठलं, आता इथे अ आणि ब तर होईलच त्यामध्ये ना. ओके, अ ब क जर नसेल मग बेटर वे काय होणार मग त्यामध्ये, अ आणि ब, ठीक आहे. पण एक डाऊट तुमचा बरोबर आहे, पण ते एकदम बजावतात त्यामुळे असं म्हणता येणार नाही तुम्हाला. ओके, नेक्स्ट, देशाचे राष्ट्र झाले याचं कारण काय, लोकांनी लगेच मात्र राष्ट्रपती ठरवले हे काय राष्ट्र झाल्याचं कारण आहे का, नाही. ओके, लोकांची राष्ट्रपतीची काय, जागृती आणि काय, राष्ट्र समर्पणाची काय, भावना. ओके, सूत्र काय होणार, ब आणि क. हां, वरील उतारा कोणत्या उद्देशाने लिहिला आहे, काय उद्देश त्याने हे लिखाण केलं आहे आपल्या याच्यामध्ये, राजकारण सल्ला देण्यासाठी. अगेन बेटर काय होणार, परिक्रमांक चार, भारत हे राष्ट्र कसे उदयाला याचा इथे समजून जाणून
घेण्यासाठी. ओके, सो याचं काय, जाणून घेण्यासाठी. ओके, हां, आता नेक्स्ट 41 ते 45 थोडा अवघड पॅसेज आहे. सो 41 लेखकाच्या मतानुसार पुढीलपैकी कोणती गोष्ट जी आहे ती मनोरंजक मनोविज्ञान ठरू शकेल. ओके, मग आता बघा काय म्हणतोय तो, की खेळांचे स्वारस्य अंशतः एकाच वेळी काय असतात, एक असतात अथवा काय असतात, विरुद्ध असतात, तेव्हा ती गोष्ट काय ठरते पाशी म्हणतो, मनोरंजक मनोविज्ञान ठरते. खेळाडूंमध्ये द्वंद्व निर्माण न होता खेळात अंतर्गत सुद्धा काय होतो, द्वंद्व निर्माण होतो. बरोबर आहे. सो मग आता याचं एक्सप्लेनेशन कसं होईल, की एक तर दोन खेळाडूंमध्ये पण द्वंद्व निर्माण होतो, त्याच्या इंटरनल याच्यामध्ये पण काय होतात, द्वंद्व निर्माण होतो. सो यात काय, उत्कृष्ट पद्धतीवाद शास्त्रज्ञांची द्विधा मनस्थिती, उत्कृष्ट कोणती पद्धती आहे, ओके, यांची काय द्विधा मनस्थिती. सो याच्यामध्ये बघा, शास्त्रज्ञ जे आहेत ते काय सोडत आहेत, त्यामध्ये काहीतरी काय, त्यांच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, पण त्यामध्ये शास्त्रज्ञांमध्ये क्लॅशेस आहेत असं कुठे म्हणता येईल का तुम्हाला, नाही. पण दुसरा पर्याय बघा, जेव्हा बघा प्रतिस्पर्धी खेळतो, बुद्धिबळ तुम्ही खेळता, दोन व्यक्ती आहेत, दोघांमध्ये काय आहे, द्वंद्व आहे. त्यांनी कधी चाल खेळली की आपण काय खेळावी, म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये सुद्धा काय निर्माण होतात, द्वंद्व निर्माण होतात, होतात की नाही. सो म्हणजे इन जनरल दोन लोकांमध्ये पण द्वंद्व आहे, आणि त्याच्या अंतर्गामध्ये सुद्धा आता काय खेळायला पाहिजे, म्हणजे हे खेळायला पाहिजे, ते सुद्धा काय आहे, द्वंद्व आहे. म्हणून कोणतं बेस्ट एक्झाम्पल असेल याचं, आक्रमक परिस्थिती विरोधात बचत धोरण स्वीकारण्याची बुद्धी बडूपटूची काय, बिकट अवस्था, ही होणार काय, मनोरंजक मनोविज्ञान. ओके, हा देन नंबर 42 बघा, समस्येचे निराश शास्त्र वापर असलेली पद्धत ही गुप्त बोली वापर असते वेगळी का असते. सो गुप्त पोलीस पद्धत आणि ही पोलीस पद्धत याच्यामध्ये काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो गुप्त पोलीस पद्धत मध्ये काय असते, द्वंद्वात्मक स्थिती असते, वेळेस शास्त्रज्ञ जी पद्धत वापरतात, बरोबर आहे ना, याच्यामध्ये क्रियाशील बदल न केलेली जी एकच रेग्युलर पॅटर्न आहे त्यांचा, ती गोष्ट ते काय करतात, फॉलो करत असतात, बरोबर आहे. सो हा याचा मेन डिफरन्सिएशन आहे. सो बेटर आन्सर काय होणार, पर्याय क्रमांक 3, क्रियाशील बदल न केल्या परिस्थितीचा शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात, तर गुप्त पोलीस पद्धत चुकीची दिशा परिस्थितीचा काय करत असतात, अभ्यास करत असतात, बरोबर आहे. सो दॅट्स व्हाय उत्तर करणार पर्याय क्रमांक 3 होणार. ओके, देन बहिस् द्वंद्वापेक्षा अंतर्द्वंद अधिक स्वारस्यपूर्ण असायचं, कारण काय, सो अंतर्गत द्वंद्वाच्या परिस्थितीत वेगळी निष्पत्ती असल्यामुळे स्वतःच्या अग्रम सोडण्याच्या बिकट परिस्थितीत व्यक्ती काय असते, सापडलेली असते, बरोबर आहे ना. सो त्याच्यामुळे इन जनरल जर आपण बघितलं तर उत्तर करणार तुमचं पर्याय क्रमांक 3. सो ऑलरेडी बघितलं, सो बहिस् तर द्वंद्वापेक्षा म्हणजे काय, दोन व्यक्तीमध्ये द्वंद्व, त्याचा चेस खेळतो, तर लेखक काय म्हणतो की चेस खेळताना बाहेरच्या व्यक्ती आणि तुमच्यामध्ये द्वंद्व चालू असतो, पण त्यापेक्षा जास्त अवघड गोष्ट कोणती आहे, की तुमच्या माइंडमध्ये की ही चाल खेळू की ती चाल खेळू, तो द्वंद्व काय म्हणतो, तो त्यापेक्षा जास्त मोठा आहे, बरोबर आहे. सो म्हणजेच काय, निष्पत्ती असेल स्वतःच्या अग्रक्रम मी काय कोणणार हे सोडण्याची बिकट अवस्थिती, म्हणजेच तो म्हणतो की बाहेरच्या द्वंद्वापेक्षा आत्ते जे मानसिक द्वंद्व आहेत हे काय असतात, जास्त मोठे असतात. ओके, हां, स्वारस्याचा संघर्ष खेळ वापरायचा खरा पर्याय कोणता, खरा पर्याय आहे, ओके, कोणता खरा पर्याय, स्वारस्याचा संघर्ष आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, सो इन जनरल संघर्ष म्हणजे द्वंद्व म्हणून वेगळ्या खेळांना स्वारस्याचे बहुतेक वेळा काय असतात, द्वंदात्मक असतात, बरोबर आहे ना. सो उत्तर करणार पर्याय क्रमांक 2. ओके, हां, नेक्स्ट पहिला टिकटॅक्टो हा खेळ मानसिक स्वारस्यपूर्ण असतो, स्वारस्यपूर्ण असतो का टिकटॅक्टो. टिकटॅक्टो म्हणजे कुठला खेळ माहिती आहे का तुम्हाला, हा तुम्ही खेळता ना क्रॉस, इथे सर्कल, इकडे क्रॉस आला पाहिजे सर्कल, तो असं प्लस ते सर्कल आणि हे त्याला म्हणतात टिकटॅक्टो खेळ. ओके, टिकटॅक्टो काय असा वेगळा खेळ नाही, हा हा खेळ कसा खेळला जातो, अरे हा खेळ लॉजिकने खेळला जातो ना, त्याचं तीन हे येऊ नये म्हणून, म्हणजे तुम्ही प्रत्येक स्टेपला काय यूज करता, तुमचं लॉजिक यूज करता, आणि त्यांनी इथे सांगितलेलं आहे यामध्ये. ओके, बघा काय विषय करतो, बुद्धिबळ पूर्णपणे तर्कमध्ये खेळला गेला तर तो टिकटॉकपेक्षा वेगळा राहणारच नाही, म्हणजे टिकटॅक्टो कसा आहे, तर्कशुद्ध आहे पूर्ण, तो कसा आहे, तार्किक खेळ आहे, पूर्णतः काय आहे, तार्किक आहे, करेक्ट. म्हणून तो मानसिक पूर्ण स्वारस्य आहे का तो, नाही. ओके, सो म्हणून अ काय होणार, सो पहिलं काय होणार अ, सो 45 चुकीचं होईल. हां, अंतर्गत द्वंद्व नेहमीच म्हणता येईल का तुम्हाला, इथे शब्द काय आला, नेहमी स्वारस्यपूर्ण असं सुद्धा म्हणता येणार नाही, करेक्ट, सॉरी नसतात असे नाही, म्हणजेच काय असतात, वन मिनिट अंतर्गत नेहमीच स्वारस्यपूर्ण असतात. ओके, येस, मग अंतर्द्वंद नेहमीच काय असं मानसिकदृष्ट्या स्वारस्यपूर्ण असतात असे नाही, म्हणजेच काय असतात, ओके, नसतात असं म्हणजे असतात. ओके, सो विल टेक फक्त ब, हां, सो विल करेक्ट दॅट, फक्त ब. हा, नेक्स्ट द फंक्शन ऑफ क्लासिकल लिबरलिझम असाइन टू द गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटने काय काय केलं पाहिजे तो म्हणतोय. सो लॉ अँड ऑर्डर, आता अगेन दिस इज अ लॉजिकल क्वेश्चन. ओके, सो सरकारच्या हातात काय असलं पाहिजे. ओके, सो इन जनरल इथे तो काय म्हणतो की इकॉनॉमिक ह्या गोष्टी यायला नको. आता सिव्हिल, तुम्ही सिव्हिलचा उल्लेख नाही, पण बघा
often associated with the belief that the ought to be minimal, which means practically expect the force, law enforcement and other non-essential goods ought to be left dealing with the free. Okay, so expect armed force, law enforcement, okay, and others. Okay, so in general ya goshti ahet, ma ata law and order barobar ahe, again national defense, yes, even the civil services, provision of civil services ha kashacha part ahe, law and order cha part ahe na, are deshatle law and order madla part ahe ki nahi civil services sudha, so hi sudha tyamadhe yeil ki nahi, yes, but economic regulation ala paije ka nahi, to economics konacha hatat thevanar, he sarkar madhe rahila nako, so your answer will be what, option number 4, A, B and See, the minimal state is described as a night watchman state, barobar hai, so night watchman manjes kay, jeva garaj padli fakta tevas ti enter honar, and that's where the purpose of minimal state is uphold the fundamental aspect of the public order, yes, so that's why answer karna tumcha parikramanka ek, A is assertion and B is what, reason, according to John Locke kay matlo, okay, so John Locke cha ullekh alela aahe yachyamadhe, so John Locke even consider freely established individual where its members cause, okay, rebellion, to rebel pan karna chala kay adhikar ahe, okay, more power has originally with the citizens, okay, so economic liberalism asa ullekh ala tyamade, ata baka the state is a voluntary association of the people, okay, yes, so people give away power to the state, yes, tumda ule lokani sarkarla power dilele aahe, okay, again state cannot exercise more power and then what is got from the people, and people also have the right to रिबेल, रिबेल सुद्धा करण्याचा काय सरकारला अधिकार आहे, ओके, सो तर म्हणतोय तो यामध्ये बघा त्यांनी मेंशन केलं आहे इथे, सो इज जस्टिफाइड एज अ कॉज, बरोबर आहे ना, सो सम ऑफ द ऑथॉरिटी, तू म्हणतोय ऑथॉरिटी सरकारने दिलेली आहे, सो व्हाट इज ओरिजिनली सीडेड विथ द सिटीजन, सिटीजन कडे मेन ऑथॉरिटी आहे, ओके, सो पॉवरची ऑथॉरिटी जी आहे, स्टेट सीजेस मोर पॉवर देन द ऑथॉरिटी देन हे होणार, ओके, हां, सो उत्तर तुमचं काय होणार यामध्ये, सो पर्याय क्रमांक 4, ओके, लीजर फेअर इकॉनॉमिक पॉलिसीज इन्वॉल्व, सो लीजर फेअर म्हणजे काय, मिनिमम गव्हर्नमेंट, ओके, हा कशावरती बोलतोय, मिनिमम गव्हर्नमेंट असली पाहिजे, मिनिमल गव्हर्नमेंट, ओके, देन अगेन द क्लासिकल लिबरल्स, ओके, सो इन द अकॉर्डिंग टू पॅसेज क्लासिकल लिबरल्स, ओके, क्लासिकल लिबरल यांचा अर्थ काय काय आहे, सो दे आता बाकी सगळे फेवर ऑफ फ्रीडम अँड डेमोक्रेसी, बरोबर आहे, बिलीव इन स्टेट इन मार्केट इकॉनॉमी रिड्यूस फ्रीडम, ओके, सो बिलीव्ड इन द स्टेट इंटरवेंशन, ओके, सो बिलीव्ड स्टेट इंटरवेंशन दॅट बिलीव्ड दॅट द स्टेट इंटरवेंशन इन द मार्केट इकॉनॉमी रिड्यूस द फ्रीडम, बरोबर आहे, सो ते म्हणतात की जर स्टेट एंटर झालं तर फ्रीडम काय होणार मार्केटमधलं, कमी होणार, तेच म्हणणं आहे ना क्लासिकल लिबरलचं मत आहे की नाही ते, म्हणून ते म्हणतात स्टेटचं इंटरफेरन्स नसावं, नाईट वॉचमॅन सारखं असावं स्टेट, अपोज द स्टेट रेग्युलेशन ऑफ द इकॉनॉमिक लाईफ, बरोबर आहे, स्टेटचं रेग्युलेशन अपोज करतात ते, येस, हां, वेलकम द रेस्ट्रिक्शन ऑन फ्री ट्रेड, फ्री ट्रेडला सपोर्ट करतात का ते, फ्री ट्रेडला ते सपोर्ट करत नाहीत, बरोबर आहे, सो उत्तर काय ना तुमचं, पर्याय क्रमांक 4, ए बी आणि काय सी, ओके, सो उत्तर काय पर्याय क्रमांक 4, नाही व्हॉट इज एक्सपेक्टिंग, हे सगळं लॉ एन्फोर्समेंट, आर्म फोर्सेस, ओके, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात त्यामध्ये, आणि तुम्ही म्हणतो ना सरकारने पॉवर दिलेली आहे याच्यामध्ये, क्लासिक लिबरल जॉन लॉकचं विधान आहे की लोकांना सरकारने काय काय दिलेली आहे, सो सरकार लोकांनी पॉवर दिलेली आहे, सरकारला दिलेली आहे वगैरे, सो या सगळ्या गोष्टी कशाशी आहे शेवटी, सो डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश्ड आहेत ना, एस्टॅब्लिश डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन संबंधित आहेत ना या गोष्टी, ओके, सो त्याचं उत्तर करणार परिक्रमांक 4, हां, देन 51 बघा, ही 5 शहरे आहेत आणि त्या शहरातलं अंतर तुम्हाला दिलेलं आहे, ओके, हे काय त्यांच्या म्हणले, सो डेरी डिफरंट त्यांचं अंतर आहे, ओके, मग आता तो म्हणतो की यस या शहरात तुम्हाला सुरू करायचं आहे, आणि कुठे जायचं आहे, टी, मग आता याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला यू हॅव टू गो विथ द डिफरंट रूट्स, तुम्ही कुठल्याही जाऊ शकता, पण आपल्याला अशा रूट शोधायचा आहे की तो कसा होईल, कमीत कमी अंतर याच्यामध्ये तुम्ही पोहोचू शकता, ओके, सो यसपासून सुरू करून तर तुम्हाला कुठे जायचं आहे, टी, मग तुम्हाला याच्यामध्ये पी क्यू आणि आर ही 3 शहरे काय करावी लागतील, कव्हर करायची, हे लक्षात आलं प्रत्येकाला, ओके, सो आपण जर यामध्ये बघितलं, तुम्ही घरी ट्राय करा, आपण इथे पहिले या तक्त्याचा अर्थ काय, बघा पी हा शहर आहे आणि इकडे पी शहर आहे, पी पी शहर तर एकच आहे ना, त्यात काय अंतर असेल का, नाही, पण हा तो पी इकडनं घ्या आणि क्यू इकडनं घ्या, याचा अर्थ काय, पी आणि क्यू या शहरामध्ये अंतर किती आहे, 2 किलोमीटर, पी शहर आणि आर शहर याच्यामध्ये अंतर किती आहे, 3, पी आणि यस या शहर याच्यामध्ये अंतर किती आहे, 5, आणि पी आणि टी याच्यामध्ये अंतर किती आहे, 6, आता टी या शहर, टी आणि पी याच्यामध्ये अंतर किती, आता आपण बघितलं 6 आहे, मग याचा तक्त्याचा अर्थ काय, टी आणि क्यू यातमधलं अंतर किती होईल, 4, टी आणि आर यामधलं अंतर किती आहे, 3, हा या चार्टचा काय अर्थ आहे, आता घरी तुम्ही डिफरंट रूट घेऊन ट्राय करून बघा, पण सगळ्यात कमी अंतराचा रूट येतो यसपासून, तुम्ही क्यूला जा, क्यूपासून कुठे जा, पीला जा, पीपासून आरला जा, आरपासून काय जा, टीला जा, ओके, मी डायरेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये विशेषण दिलेलं आहे, आता तुम्ही मला शोधायचं कसं, याच्यात कोण वे नाही, इथे तुम्हाला ट्राय अँड एरर यूज करावा लागेल, इट्स एन ओनली वन थिंग दॅट इज यू हॅव टू यूज, पहिले मिनिमम डिस्टन्स घ्या, सो यू हॅव टू यूज अ ट्राय अँड एरर, तुम्ही दुसरे पण घ्या, पण सगळ्यात कमी अंतर याच्यामध्येच येतं, यस पासनं क्यूला गेला, बघा यस पासनं तो क्यूला गेला, अंतर किती आहे यस पासनं क्यूचं, यस टू क्यू अंतर किती आहे, 1, हां, क्यू टू पी, क्यू पासनं पी अंतर किती आहे,
सो इथे क्यू बघा आणि हा पी बघा किती आहे दोन आहे हां देन पी टू आर सो बघा इथे पी आहे आणि पी पासून आर अंतर किती आहे तीन हां अगेन आर टू टी आता शेवटी आपल्या टीला जायचं आहे ना सो आर पासून निघाला आणि टीला गेला आर टू टी अंतर किती आहे तीन सो तीन आणि सहा सात आठ आणि काय नऊ किलोमीटर म्हणून उत्तर काय तुमचा पर्याय क्रमांक तीन सो दॅट्स वाय आन्सर इज वॉट नाईन हां तुमचं काय आन्सर आहे की सॉल्वच नाही केलं काय आहे ओके हां सो आता आपल्याला कुठे जायचं आहे बघा प्रश्न बघा इथे आपल्याला जायचं कुठे आहे इथे पुन्हा एकदा घेऊया चला एक्झाम्पल हां आपल्याला पाच शहरं दिलेली आहेत त्याच्यामधलं अंतर दिलेलं आहे हे अंतर या चार्टमध्ये आहे आता चार्ट कसा आहे आता तुम्ही ज्योग्राफी तुम्हाला माहिती पाहिजे चार्ट कसा आहे हा टी समजा शहर आहे या टी शहरापासून पी शहरातलं अंतर आपण कसं फाईंड आउट करा या टी म्हणा तुम्ही जर पी मध्ये बघितलं तर या मधला जो हे येतो इकडनं ही लाईन आणि इकडनं ही लाईन यामध्ये जो इंटरसेक्शन आहे हा काय सहा टी पासून क्यू कसं काढणार तुम्ही सो टी इकडे काय क्यू आहे ना सो या दोघांचं तिथे इंटरसेक्शन होतं म्हणजेच चार काय टी आणि क्यू मधलं अंतर आहे आर आर आणि टी याच्यामधलं अंतर किती आहे तीन यस आणि टी याच्यातलं अंतर किती आहे दोन आणि टी आणि टी टी आणि टी तर तेच आहे ना एकच आहे म्हणून इथे अंतर काय शून्य मग असं प्रत्येकात तुम्हाला इंटरसेक्शन घेऊन बघावं लागेल यामध्ये मग तो काय म्हणतो की आपल्याला प्रत्येक शहर कव्हर करायचं आहे ओके यस शहरामध्ये आहे सध्या तो व्यक्ती त्याला प्रत्येक शहर कव्हर करून कुठे जायचं आहे टीला जायचं आहे मग आता यस पासून त्याला टीला जायचं आहे पण त्याला प्रत्येक शहर कव्हर करायचं तो पी क्यू आरला भेट देईल की नाही मग पी क्यू आरचा सुद्धा सिक्वेन्स मला काढावा लागेल जरूर थोडी का पी क्यू आरचा सिक्वेन्स जाईल तो मग तुम्ही असा समजा आपण घेऊन घेऊ यस पासून तो पीला गेला पी पासून कुठे गेला क्यूला गेला क्यू पासून आरला गेला आणि आरपासून कुठे गेला तो टीला गेला आता आपण याने फाईंड आउट करून बघू की याने उत्तर किती येतं ठीक आहे हां मग आता बघा यामध्ये यस पासून तो पीला जातोय मग आता यस पासून पीचं अंतर किती आहे पाच किलोमीटर आहे ना मग पाच होईल देन पी पासून तो क्यूला गेला सो पी टू क्यू किती अंतर आहे दोन आता क्यू पासून तो कुठे गेला आरला गेला बघा क्यू टू आर हे अंतर किती आहे दोन आणि आर पासून कुठे गेला तो टीला गेला तो आर टू टी अंतर किती आहे तीन हे अंतर किती होतं पाच दोन सात तीन दहा दोन काय बारा किलोमीटर अंतर होतं किती होतं तुम्ही असं जाऊ शकता पण आपल्याला अंतर कसं काढायचं आहे कमीत कमी अंतर काढायचं आहे कमीत कमी काढायचं आहे की नाही सो यू कॅन ट्राय अँड एरर दॅट ओके सो मी आणखी पण दुसरं घेऊ शकता पी टू आर आर टू वगैरे पण घ्या तुम्ही सो ॲट फाईंड आउट करा पण सगळ्यात कमी अंतर जे येतं तर ते अंतर कोणतं येतं काय सो कोणतं येतं सात सात कोणतं येतं दाखवा यस पी क्यू आर आणि टी सो यस टू पी पाच यस टू पीच तर पाच येतोय नाही यस पी क्यू आर टी हे तर आत्ता आपण घेतलं ना आपण आत्ताच तर काढलं हे तुमचं कोणतं आहे यस टू यस हां यस पी क्यू आर टी तर आपण आत्ताच काढले ना ते बारा सो यस पास तर पी बघा ना अंतर किती आहे यस टू पी किती अंतर आहे पाच आहे ना पी टू क्यू किती अंतर आहे सो पी टू क्यू किती अंतर आहे दोन हां क्यू टू आर किती अंतर आहे आपण आता बघितलं आहे क्यू टू आर सो किती आहे दोन आणि आर टू टी सो आर पासून टी बघा ना किती अंतर आहे तीन हे तर खूप जास्त होतं ना आपण आताच काढलं ना ते सो आठ नऊ अकरा बारा बारा होतं ना हे सो म्हणून मिनिमल वे कोणता होईल कारण पहिले एक लक्षात घ्या यामध्ये पहिले आपल्याला सुरुवात यस पासूनच करायची आहे जायचं कुठं आहे टीला जायचं हे लक्षात घ्या सो तुम्ही कुठं पी पासून सुरू नाही करू शकत किंवा क्यू पासून नाही सुरुवात यस पासून करायचं आणि एंड कुठे कारण तो यसला आहे ना सध्या आणि ज्याला जायचं टीला आहे तर सर्वात मिनिमल रूट आहे तो यस टू क्यू क्यू टू पी पी टू आर आणि आर टू काय टी आता बघा यस टू क्यू अंतर किती आहे यस पासून क्यूला अंतर किती एकच किलोमीटर आहे ना हां देन क्यू पासून पी सो म्हणजे क्यू पासून आपण पी घेतलं तर अंतर किती येईल दोन हां पी पासून आर हे अंतर किती होईल तीन आणि आर पासून टी सो आर पासून टी हे अंतर किती होईल अगेन तीन बघा सो किती अंतर होतं नऊ किलोमीटर हा शॉर्टेड रूट आहे तुम्ही घरी दुसरा पण रूट ट्राय करून बघू शकता त्यामध्ये पण नऊपेक्षा कमी कोणत्या रूटचं हे येणार नाही ओके सो त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल घेतलं तर बारा येत होतं आपल्याला कमीत कमी अंतरवाला रूट पाहिजे ना तो रूट कोणता येईल तीन येईल ओके हां नेक्स्ट आता याच्यामध्ये काय की हे बघा हे जे संख्या आहेत या सगळ्या घनसंख्या आहेत बरोबर ना हे काय सगळ्या घनसंख्या आहेत काय केलं या घनसंख्या यांचं घनमूळ काढले तर सत्तावीस केसाचं घनमूळ आहे सत्तावीसचं घनमूळ काढलं तर काय येईल तीन हां तीन ते चेचाळीस कशाचं आहे सात आणि हजार कशाचं आहे
10 काय केलं या तिघांचा गुणाकार केला ओके सो 10 गुणिले 3 गुणिले 7 आणि भागिले काय केलं 6 प्रत्येकाला तिघांचा गुणाकार जे येतो घनमूळ भागिले 6 3 दुणी काय 6 2नी 10 ला भाग दिया 5 सो 7 5 किती येतात 35 बरोबर आहे सो काय तिथे बघा विश्लेषणामध्ये दिलेलं आहे की घनमूळ काढून त्या गुणाकार करून त्याला कितीने भागलं 6 ने भागलेले आता असे प्रश्न दरवर्षी येतात एग्जामिनेशन्स मध्ये पण लक्षात घ्या खूपदा ते एकदम इजीअर पण असतात आणि खूपदा एकदमच काय असतात डिफिकल्ट असतात सो अशा प्रश्नांवरती काय करायचं फक्त 2 मिनिटे वेळ द्यायचा सॉल्व करत असा 2 मिनिटात जर काही लॉजिक लागत नसेल तर सरळ काय करायचं त्याला स्किप करायचं उगाच काय खेळत बसायचं नाही कारण अशा प्रश्नांमध्ये खूप मजा येते आपल्याला सॉल्व करण्यामध्ये हे असं गुणाकार येतो तिथं आला अरे हा या लॉजिक नाही आलं उत्तर नंतर ते दुसऱ्याचं फसतं मग नंतर आणखी आता जर आपण कधी 5-7 मिनिटं आपले चालले जातात कळतच नाही आपल्याला ओके सो 2 मिनिटाच्या वरती याला वेळ गेलाच नाही पाहिजे नसेल उत्तर तर सरळ काय करा त्याला नंतर 2 मिनिटांमध्ये याच्यापेक्षा जास्त लागत असेल स्किप करून द्या त्यामध्ये ओके हा मग आता 216 कशाचा क्यूब आहे 6 729 9 आणि 64 कितीचा आहे 4 सगळ्यांचा गुणाकार करा 6 गुणिले 9 गुणिले काय 4 आणि भागिले काय 6 भागिले 6 भागिले 6 काय होतील कॅन्सल उरतात काय 9 चौक काय 36 उत्तर काय पर्याय क्रमांक 4 36 करेक्ट फिफ्टी थ्री दिलेल्या आकृतीमध्ये एक दोरी बांधलेली आहे सो डी चाक फिरवल्यास ओके सो डी चाक जर आपण फिरवलं ओके तर बी चाक कोणत्या दिशेला फिरणार आता बघा डी चाक इकडे फिरवला ओके सो इकडे फिरवला तर हा पण इकडे काय होणार फिरणार पण हा जर तुम्ही इकडे फिरवला तर हा असा इकडे फिरू शकतो का आता इकडे जर आपण गेलो इकडे जर फिरला तर हा कसा फिरणार हा इकडे फिरणार हा इकडे फिरणार बरोबर आहे सो त्याच्यामुळे हा इकडे फिरणार ओके सो हा इकडे फिरला तर हा कसा फिरणार इकडे फिरणार हा इकडे फिरला तर काय होणार हा इकडे फिरणार आणि हा इकडे फिरला तर हा कसा फिरणार इकडे फिरणार इकडनं हा इकडे फिरतो इकडनं तो काय होतोय असं होऊ शकतं का म्हणजे जी फ्रेमिंग आहे काय इथे चाक फिरू शकतो का सूत्र काय ना तुमचं चाक कोणत्याही दिशेला फिरू शकणार नाही ओके सिम्पल होतं थोडा थिंक करा त्याच्यामध्ये आणि लक्षात घ्या आता मी क्लासमध्ये पण शिकवताना असा कधी टॉपिक शिकवलेला नाही यामध्ये ओके आणि म्हणून मी असे प्रश्न टाकतो कारण काय की एक्झामिनेशनमध्ये बघा तुम्हाला 10 प्रश्न तर असे असणारच आहेत मॅथ्स रिजनिंग ते तुम्ही कुठल्या पुस्तकात बघितलेले नसतील किंवा कुठल्या याच्यामध्ये तर त्याची आपल्याला काय असली पाहिजे सवय पण आता इथे लॉजिक अप्लाय केलं पाहिजे ना आपण सरळ बघा ना कसं फिरतं जर इकडे फिरला तर हा पण इकडे फिरणार आणि हा कुठे फिरणार इकडेच फिरणार कारण असं इथं दोरी जाईल पण इकडे फिरली हा जर इकडे फिरला तर हा जो पार्ट आहे इकडे फिरला ना असा तर इकडे दोर इकडे आहे हा इकडे असा फिरू शकतो का याच्यामुळे असं थोडी फिरणार तो असा उलटा इकडनं हा असा होतो इकडनं फिरतोय तर इकडची दोरी इकडे कशी येणार होऊ शकते का त्याला असंच फिरावं लागेल तो हा फिरू शकतो का इकडनं नाही फिरू शकत ओके बघा तुम्ही दोन्ही साईडने घ्या सो त्यामुळे तुमचं उत्तर काय येणार हा चाक कोणत्या दिशेला फिरू शकणार नाही ओके हा नेक्स्ट अगेन शास्त्रीय दृष्टिकोनाला खूप कमकुवत करेल आपल्याला काय करायचं आहे सो अगेन लॉजिकलचे प्रश्न 3 प्रश्न आहेत लॉजिकलचे दरवर्षी येतात एक्झामिनेशनमध्ये 4-5 प्रश्न असतातच तुमचे ओके सो मागच्या टेस्टला 5 टाकले होते यंदा किती टाकलेत 3 टाकलेले सो लॉजिकलचा पार्ट आहे ओके थोडा काळजीपूर्वक असतो ओके याला पण स्किप करू नका जसं मी तुम्हाला सांगितलं हेच टिपिकल प्रश्न आहेत की ते ठरवतात तुम्हाला की तुम्ही इन आहात की आउट आहात ओके सो जर 5 येतात आयोगामध्ये म्हणते की 5-5 बरोबर आणा पण 5-5 लोकांचा रूल आहे 5-5 काय करायचे मोठे पॅसेज स्किप करायचे आपले ॲटलीस्ट 5-3 तरी काय आले पाहिजेत बरोबर आले पाहिजेत एवढे आपली ही असली पाहिजे त्यामध्ये ठीक आहे हां भूगर्भशास्त्रात औषधिक विज्ञान उपकरणे प्रगती झाली तरी तुम्हाला तेलाचा शोध घेण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती आहे यासंबंधी काय क्वचितच एकमत आहे म्हणजे प्रत्येकजण एक तर वेगळेवेगळे पद्धत सांगतात त्याच्यामध्ये ओके तो पर्यावरणाचा बदल हा काय त्याचा प्राथमिक स्रोत आहे ओके अगेन जैविक पदार्थ झालेली उत्क्रांती हाच काय एक महत्त्वाचा काय निर्देशांक आहे ओके सो मात्र या मुद्द्यावर काय त्याचे एकमत आहे की तेल कुठे सापडणार नाही ओके सो जैविक गाळाचे साठे घसरण नष्ट झाले तिथे जैविक घटक अस्तित्वात नाही यावर एकमत आहे आणि नुकसान केले आहे तिथे तेल वायू सापडणार नाही ओके तो म्हणतो कुठे सापडणार याच्यात लोकांचं 2 मत आहेत ओके एक मत काय सांगतो त्याच्यामध्ये एक मत सांगतो की जैविक पदार्थाची उत्क्रांती झाली तिथेच तुम्हाला काय सापडणार तेल सापडणार दुसरं मत तुम्हाला काय सांगतो दुसरं मत आपल्याला सांगतो की तेल आपल्याला कुठे सापडणार जिथे पर्यावरण बदल बरोबर ना सो पर्यावरण बदल चक्रामुळे कृतीलाचा प्राथमिक सो पर्यावरण बदल क्लायमेट चेंजचा इफेक्ट पडला तिथे तेल सापडणार म्हणजे लोकांमध्ये एकवाक्यता आहे का नाही पण तो एका गोष्टीवर लोकांमध्ये एकवाक्यता आहे ती गोष्ट म्हणजे काय की कुठे तेल सापडणार सो सापडणार नाही सो सापडणार नाही याच्यात एकवाक्यता की जिथे तो म्हणतोय की हिमनग घसरले आणि त्या घसरण्यामुळे काय झालेलं आहे सो नुकसान झालेलं आहे तिथलं जैविक याचं सो हिमनग जे घसरले जे नुकसान झालं आहे तिथे तो म्हणतो की सापडू शकणार
नाही. ओके, सो इन जनरल पण आपल्याला या मताला कमकुवत करायचं आहे. लक्षात आलं का? तुम्हाला त्याला विरोध दर्शवायचा की तो जे काही मत देतो की कुठे सापडणार कुठे नाही सापडणार वगैरे, आपल्याला त्याचा अपोज करायचा की तू जो म्हणतोय ते काय आहे चुकीचं आहे. हा जो लेखक जे काही म्हणतो ते आपल्याला काय ठरवायचं आहे चुकीचं ठरवायचं आहे. लक्षात आलं का तुम्हाला? सो ऑपोजिट व्ह्यू. पण वर वर्णन केलेल्या साठ्यांमध्ये तुलनेने फारच थोडे साठे जमिनीच्या खाली असल्याचे माहीत झाले आहे. आता पहिली गोष्ट त्यांनी किती साठा जमिनीच्या खाली आहे ते सांगितलं का कुठे? नाही. सर त्याच्यामुळे कुठे काय उल्लेखित होईल का पहिलं? नाही. उत्तर आणि दक्षिण दोन्ही ध्रुवीय प्रदेशात जिथे हिमनग नेहमीच अस्तित्वात असतात तिथे ते सापडले आहे हे होऊ शकतं. तो म्हणतो की तिथे हिमनग त्यामुळे होत नाही तिथे सापडत नाही. तुम्ही म्हणाल हिमनग आहे पण तिथे पण तेल काय सापडलेलं आहे. पण लक्षात घ्या त्यांनी हिमनग आहे तिथे तेल सापडत नाही असं म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं हिमनगाच्या घसरण्यामुळे. ध्रुवामध्ये ते हिमनग आत्ता आहेत ना, जेव्हा हिमनग कोलॅप्स झालं त्यामुळे जैव पदार्थाचं काय झालं नुकसान झालं. तर हिमनग आहे म्हणून थोडी त्यांनी कुठे काय म्हटलेलं आहे. सो म्हणून इतकं प्रॉपर होईल का? पण पहिल्यापेक्षा थोडा बेटर आहे. आपण याला कन्सिडर करूयात पण पुढच्या मुद्द्यावर येऊयात. आणखी तेल निर्माण होण्यासाठी कोणत्या पदार्थाची आवश्यकता आहे आणि कोणत्या पदार्थाची आवश्यकता नाही हे ओळखण्यासाठी तज्ज्ञांसमोर अनेक गोष्टी आहेत. मग अनेकता आहेत त्यांनी मेन्शनच केलं त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. दोन व्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये वगैरे वगैरे. सो अनेक गोष्टी आहेत. तर ठीक आहे आपण याला नेक्स्ट बघा. पृथ्वीवरील जमिनीच्या संपूर्ण थराला तेलासाठी अस्तित्वात आहे. जमिनीच्या थराच्या फुटीमुळे ते साठे जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ येतात. हा मुद्दा शोधा. कसा वाटतो हा? नाही वाटत? तुम्ही काय म्हणता? लेखक इथे सांगतो की कुठे तेल हिमनग सापडत कुठे तेल सापडतं कुठे तेल सापडत नाही असे काही लोकांची काय मत आहेत. आपल्याला या मताला काय ठरवायचं आहे? चुकीचं ठरवायचं आहे. आणि मग या केसमध्ये तुम्ही म्हणणार की असं काय नाही कुठे सापडतो कुठे नाही, पूर्ण इकडेच काय पसरलेलं आहे. इन जनरल पूर्ण याच्यात तेलाचा साठा अस्तित्वात आहे. फक्त ते कुठे सापडतं का? कारण जिथे जिथे थरातली फट येते तिथनं ते काय होतं सापडतं. म्हणजे तुम्ही या लेखकाच्या युक्तिवादाचा की कुठे सापडत नाही कुठे नाही सापडतं याला काय करतात? विरोध दर्शवतात की नाही? येस. म्हणून तुमचं उत्तर करणार पर्याय क्रमांक 4 होईल. सो दॅट्स वाय आन्सर विल व्हॉट ऑप्शन नंबर 4. हां नेक्स्ट. यशस्वी लोकशाही जनतेच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात रस आणि सहभाग यावर अवलंबून असते ज्यामुळे मतदानाचा हा महत्त्वाचा भाग आहे. ओके, असे रस घेणाऱ्या मतदान करणाऱ्या मुद्दाहून टाळणी अराजकता आहे. ओके, सो तो इंजिनर आपण मुद्दा म्हणून काय करतो हे टाळतो. बरोबर ना? ह्या गोष्टी काय करतो टाळतो. ओके, सो ही काय एका प्रकारची काय तो अराजकता आहे. आणि राजकीय समाजाच्या उपयोगाचा उपयोग घेताना स्वतःची राजकीय जबाबदारी टाळण्यासारखी आहे. आपण जर वोट करत नाही तर आपण काय करतो राजकीय जबाबदारी टाळतो. तो म्हणतो एका प्रकारे तुम्ही अराजकता करताय जर तुम्ही मतदानाचा हे करत नाही मतदान करत नाही. सो याचा त्याचं म्हणणं काय आहे की मतदान करणे तुमचं काय आहे कर्तव्य आहे. हक्काबद्दल तो नाही बोलतो तर तुम्ही टाळताय तुमची अराजकता तुमचा तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं कर्तव्य आहे ते देणं मत देणं. सो म्हणून उत्तर करणार तुमचं पर्याय क्रमांक 1. ओके, सो मतदानाचं महत्व किंवा तुमचं मतदानाचं काय कर्तव्य काय. सो बेटर हक्क नाही होणार तो. सो तर तुम्ही टाळताय तुम्ही तो म्हणतो ना की उपभोग घेताना तुम्ही सगळ्या समाजाची सुविधा घेता कायदा उपयोग घेता पण जर तुम्ही मुद्दामून मतदान करण्यास टाळणे म्हणजे एका प्रकारची काय राजकीय दबावाने टाळण्यासारखी आणि ही मतदान टाळणे ही काय अराजकता आहे म्हणजे तुमचं ते काय आहे कर्तव्य आहे. हा मेन काय सांगतो तुमचं पर्याय क्रमांक काय होणार उत्तर पर्याय क्रमांक 1. हा अगेन बघा. हा निबंध पदवीपूर्व विद्यार्थ्याची अपेक्षित असलेल्या मानकांनी खूपच वरच्या दर्जाचा आहे. एकतर विद्यार्थ्यांनी असाधारण बुद्धिमानी किंवा ज्ञानी असली पाहिजे किंवा तो इंटरनेटवरून उचलून घेतलेला असला पाहिजे. पूर्वीच्या निबंधातून ती सर्वसाधारणपणे बुद्धिमान होत नाही म्हणजे तिने काय केला असेल वाङ्मय चोरीचा गुन्हा केला असेल. साहित्य चोरीचा म्हणजे तिने साहित्य चोरलं असेल तिने इंटरनेटमधनं घेतलं असेल. आता बघा लॉजिक याच्या समानचं लॉजिक आपल्याला पाहिजे. आता बघा हे लॉजिक्स कसं आहे ती म्हणते याच्यामध्ये काय की एकतर काय तर दोन गोष्टी करते की हा जो निबंध तिने घेतला आहे तो खूपच चांगला आहे. सो निबंध जो काय कसा आहे निबंध म्हणतो ना वरच्या दर्जाचा आहे वरच्या दर्जाचा. पण तर दोन गोष्टी होऊ शकतात वरच्या दर्जाचा कसा होऊ शकतो. एकतर ती स्टुडंट खूप इंटेलिजंट आहे ती कशी आहे असाधारण आहे. ओके, नाही तर दुसरं होऊ शकतं तिने तो कुठला तरी इंटरनेटवरनं काय केला चोरल्या म्हणजे तिने साहित्य चोरलेलं आहे आणि ते निबंध सबमिट करून दिला. ओके, सो साहित्य काय केलेलं नाही चोरलेले आहे. सो साहित्य चोरलेले आहे तो निबंध म्हणजे तिने काय केलं आहे चोरलेला आहे. दोन गोष्टी. आता ती म्हणते की तिचे आधीचे निबंध जर चेक केले तर ती काही असाधारण आहे किंवा खूप इंटेलिजंट आहे असं माहिती पडत नाही म्हणजे निश्चितपणे तिने काय केलेलं आहे साहित्य चोरलेलं आहे. ठीक आहे, आता या लॉजिकला आपल्याला अप्लाय होणारा दुसरा तार्किक पर्याय शोधायचा आहे. पहिलं बघा महागडी सुट्टी घालवणाऱ्या व्यवस्थापनाची जीवनशैली काय उधळी आहे यामुळे कंपनीमध्ये चोरत असावा असा संशय घ्यावा लागतो. पण इथे दोन गोष्टी आहेत का कुठे दोन त्यांनी डिफरंट गोष्टी सांगितल्या होत्या आपल्याला अशा कुठे माहिती पडतात का तुम्हाला? नाही. सो इथे हे होईल का देन तुमच्यापेक्षा आम्हाला तुमच्याकडे अपेक्षित असलेल्यापेक्षा निबंध वर दर्जा खालचा आहे हा विषय बहुतेक वेळे कठीण असावा
तुम्ही पुरेसा प्रयत्न केला नाही हे दुसरे स्पष्टीकरण आहे. सो दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण नेमकं काय त्यातनं निश्चितपणे निश्चितपणे सांगू शकला का तो यामध्ये? नाही. पण आता तिसरा बघा, माझ्या भागीदाराने मला काय दिला? पुष्पगुच्छ दिला. त्याने काय दिला? आता बघा हा कसा फॉलो होतो, पुष्पगुच्छ दिला. आता तो म्हणतो तो दोन केसमध्ये त्याला पुष्पगुच्छ देतो. एकतर काय, त्याला अपराधी वाटते, त्याला जेव्हा अपराधी वाटतो तेव्हा तो त्याला काय देतो, साध्या त्याला पुष्पगुच्छ देतो. नाही तर दुसऱ्या केसमध्ये कधी देतो तो? तो विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी पुष्पगुच्छ त्याला देतो. सो या दोन केस आहेत, या दोन केस तो पुष्पगुच्छ देतो. आता तो म्हणतो की हा काही विशेष प्रसंग नाही. हा काय आहे? विशेष प्रसंग नाही, म्हणजे निश्चितपणे त्याने काय दिला? अपराधी बनण्यासाठी दिला. कारण पुष्पगुच्छ दिला कारण त्याला अपराधी वाटत असावे. करेक्ट, फॉलो होतो का लॉजिक? बघा दोन कंडिशन, त्यातली एक नाही म्हणजे निश्चितपणे दुसरी. हा म्हणतो दोन कंडिशन, यातली एक नाही निश्चितपणे काय? दुसरी. कळतं प्रत्येकाला? ओके. सवण उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 3. करेक्ट. सो तार्किक क्षमता, सीसॅट याला म्हणतात, बरोबर आहे ना? जसं थिंक करावं लागतं. ओके. सो उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 3 होईल. सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर 3. ओके. सो गुणाकाराची पद्धती, भागाकाराचे नियम, वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे काय? सीसॅट नाही आहे, लक्षात घ्या. ओके. सो असं लॉजिक, ज्याच्याकडे लॉजिक आहे ते काय? सीसॅट आहे. म्हणून म्हणतो की सीसॅटला फक्त कारण आहे तुम्हाला काही मार्क कमी येतात, कारण आम्ही इंजिनियर नाही आहे. थिंक करायला काय इंजिनियर लागतो का? याला तर्क लागतो, डोकं लागतं. ज्याच्याकडे डोकं आहे तो सीसॅट करू शकतो. करेक्ट. सो इथे थिंकिंग लेवल आहे. ओके. सो हे डेव्हलप होणं गरजेचं आहे. नेक्स्ट 57, राम आणि श्यामचे उत्पन्न. सो डायरेक्ट आपण एक्सप्रेशनवरती येऊयात. सो प्रश्न क्रमांक काय होणार? हां, उत्पन्न. माझा उत्पन्नाचा रेशो तुम्हाला दिलेला आहे यामध्ये, राम आणि श्यामचं उत्पन्न. सो याच्यामध्ये काय आहे उल्लेखित? सो 2:1 आहे त्यांचा रेशो, बरोबर आहे. सो रामच्या आणि श्यामच्या उत्पन्नाचा रेशो किती आहे? सो 5:4 आहे. सॉरी ना, हां. सो 5 तर याचा आपण एक 5x घेतला, दुसऱ्याचं काय घेतला? 4x घेतला. हे यांचं उत्पन्नाचा रेशो आहे, बरोबर आहे ना? सर आमचा 5x, याचा काय? 4x. खर्च. सो खर्चाचा रेशो काय? 3:2 आहे. तर खर्च काय? 3y आहे आणि याचा किती आहे? 2y. आपण वाय घेतला ना प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट खर्चाचा. आता बचत म्हणजे काय? उत्पन्न वजा काय? खर्च. मग आता रामची जर तुम्हाला बचत काढायची असेल तर रामच्या उत्पन्नात ना तुम्ही काय वजा करणार? त्याचा खर्च वजा करणार. पण रामचं उत्पन्न जर 5x आहे तर त्यातनं त्याचा खर्च वजा करा, ती काय झाली? रामची बचत. सवे श्यामची बचत म्हणजे काय? श्यामच्या उत्पन्नात म्हणजे 4x मधनं काय 2y काय करा? वजा करा. सो ती म्हणजे काय होणार? बचत होणार, बरोबर आहे ना? सो आहे तुमच्या विश्लेषणामध्ये पूर्ण दिलेला. हां, मग आता तो म्हणतो की त्याने पुढे काय दिलंय की उत्पन्नाच्या 1/4 बचत करतो. राम श्याम आहे. सो श्यामची जी काही बचत होती, किती आली श्यामची बचत? 4x वजा 2y. ही जी आहे ही त्याच्या इंजिन उत्पन्न, उत्पन्न किती आहे त्याचं? 4x आहे. याच्या 1/4 आहे. मग 4x च्या 1/4 1/4 म्हणजेच काय? फक्त x. हे इक्वेशन आपण इथे मांडलं. आता 4x आहे 2y काय घेतलं? कारण हीच त्याची बचत आहे ना. आणि ही बचत इज इक्वल टू वॉट? श्यामची काय बचत म्हणजेच काय? x आहे. मग यातनं आपण इक्वेशन फ्रेम केलं, x आणि वायचा संबंध आला, तर आपला काय आला? वाय म्हणजे काय आला? 3x भागिले काय? 2. वाय म्हणजे काय? 3x भागिले 2. मग आता रामची बचत म्हणजेच काय? 5x वजा काय? 3y. मग 5x 3y. सो x वायची जी व्हॅल्यू आहे ती इथे आपण काय केली? 3/2x ही काय केली इथे? पुट केली. 3y म्हणजेच काय? वाय म्हणजे काय? 3/2 आणि x. 3 किती होतात? 9. सो 9 काय? 2x. सो 5x मधलं 9/2x वजा करा, तुमचं काय होतं? x बाय काय होतं? 2, बरोबर आहे ना? सो ही आली श्यामची बचत आणि रामची बचत, बरोबर आहे. माझ्या दोघांची आपल्याला बचती कळल्यात. ओके. सो आता त्यांनी त्या बचतीचं काय सांगितलं? आपल्याला रेशो सांगितलेला आहे. आता बघा श्यामची बचत किती आहे? x आहे. आणि रामची बचत किती आहे? x/2 आहे. ओके. म्हणजेच काय? राम आणि श्यामचं गुणोत्तर, श्यामचं आणि काय? रामची बचत, याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. श्याम पहिले आणि राम काय नंतर? सो श्यामची बचत किती आहे? x आली होती. रामची किती आली होती? x/2 आली होती. आता x कॅन्सल होते, 10/2 इकडे जाईल ना, गुणिले होईल ना. सो 2:1 दोनास काय होणार? 1 होणार. सो आन्सर काय होणार? 2:1 2:1. ओके. सो उत्तर काय होणार तुमचं? पर्याय क्रमांक 4. हां, नेक्स्ट. संचात 4 संख्या आहेत, त्या एक नियम वापरून तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये. ओके. सो मग आता त्यामध्ये जर आपण बघितलं, सो 8, 26, 41 आणि वजा 1, मग कोणता नियम त्याला लागू होतो की चारही संख्येला तो लागू झाला पाहिजे? मग कोणती एक संख्या आहे त्याला 3 गुणून त्यातनं काय वजा करा? 7 वजा करा. ओके. सो समजा आता बघा, सो त्यामध्ये बघितलं तर 2 आहे, 2 तुम्ही 3 गुणलं, सो 3 किती होतात? 6. आणि त्यातनं 7 वजा केलं तर काय येतं उत्तर? वजा 1. बघा वजा 1 संख्या त्या श्रेणीमध्ये आहे की नाही? येस आहे. अगेन 5 गुणा, कोणती संख्येहून त्याला किती गुणा तो म्हणतोय? 3 गुणा ना. सो नियम क्रमांक 4 बघा, नियम क्रमांक 4 दिसते तुम्हाला? 3 गुणून त्याला काय करा? 7 वजा करा. सो 5 किती होतात? 15. 15 7 वजा केल्यात किती येतात तुमच्याकडे? 8 उरतात की नाही?
सो आठ ही संख्या त्या याच्यामध्ये आहे. सो तुम्हाला काय बघायचं आहे याच्यामध्ये की या प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. सो या प्रश्नामध्ये तुम्हाला या ज्या चार संख्या आहेत या कोणत्या तरी या चार रूलपैकी एका रूलला फॉलो करतायत तो म्हणतोय. या चारपैकी कोणत्या तरी एका रूलला काय करतायत त्या फॉलो करतात. तो रूल ओळखा की या चारही संख्या त्याच्यामध्ये हे होतील, बरोबर आहे ना. सो इन जनरल तुम्ही जर बघितलं नेक्स्ट आणखी त्यांनी त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. सो नेक्स्ट बघा, सो तीन गुणिले काय अकरा, सो अकरा ते किती होतात तेहतीस, तेहतीसमध्ये सात वजा करा सो किती होणार सव्वीस होणार. ओके हां, सो किती होणार सव्वीस. अगेन सतरा सोळा गुणिले काय तीन किती होतात अठ्ठेचाळीस, आणि त्यातनं सात वजा करा किती येतं उत्तर एकचाळीस. बघा प्रत्येक संख्या येते की नाही येस, तो कोणता रूल फॉलो करते कोण संख्येला तीनने गुणून त्यातनं काय करा सात. बघा आपण जितके पण उत्तर काढले तुमच्या याच्यामध्ये प्रत्येकाला आपण काय करत होतो तीनने गुणत होतो. प्रत्येक संख्येला आपण काय करत होतो तीनने गुणत होतो आणि त्यातनं काय वजा करत होतो सात वजा करतो. बघा तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रत्येक तीनने गुण आहे त्यात काय करावं वजा करतो आपण सात. तर कोणता रूल लागतो याला नियम क्रमांक चार लागणार. सो नियम क्रमांक काय लागणार चार लागणार. ओके नाही दॅट इज अन अझम्पशन, तुम्हाला अजून करावं लागेल त्यामध्ये रँडमली कोणती गुण तुम्हाला क्रॉस चेक करावं लागेल. सो दॅट इज ट्रायल एरर. सो ते नंबर तर कोणत्याही म्हटलं कोणत्याही संख्येला मग त्यात फिट असतं की बसा बघा ना तुम्ही. सो जर दोन पासून चालू एक पासून चालू केलं तर एक तीन आहे का तीन आणि तीन वजा काय सात पण तो येत नाही. मग दोनला एकदा बुगडून बघा तुम्हाला दॅट इज अन ट्रायल एरर. ओके हां, सो उत्तर पर्यक्रमांक चार नाही असं जरूर थोडी आहे. सो कोण प्रत्येक संख्या रूलला फॉलो करते ना ती सिरीजमध्ये आहे असं थोडी येते मेन्शन केलेलं. सो प्रत्येक संख्या कोणतरी काय करायला करते रूलला फॉलो करते. सो म्हणून ती कोणती तरी ही आहे असं म्हणतील का आपल्याला. सो कोणत्या रूल असते ती सिक्वेन्समध्ये असेलच असे नाही. सो तर परिक्रमांक चार. हां नेक्स्ट बघा, एक इतकी किंमत असलेला काय हिरा आहे आणि तो तिटून काय झाला विभाजित झाला. आता हिऱ्याचं जे काही वजन आहे त्याचं प्रमाण इतकं आहे, हिऱ्याची किंमत जी ती वजनाच्या वर्गाच्या काय असते समप्रमाणात असते, तर त्याचं किती नुकसान झालं असेल त्याच्या तुटण्यामुळे. ओके हे विचारलेलं आहे. आता बघा असा समजा एक मोठा हिरा आहे. ओके सो असा तो वी कॅन टेक असा एक काही हिरा आहे आपला. ओके हा हिरा आहे, याचं जे काही जे काही किंमत आहे याची ही त्याच्या वजनाच्या काय आहे समप्रमाणात आहे, म्हणजे त्याचं जे काही वजन असेल त्याचा वर्ग जो आहे सो वर्ग जो आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह त्याची काय ठरते किंमत ठरते. मग आता काय होणार, आता तो जेव्हा तुटणार तेव्हा असे लहान लहान हिरे बनणार. मग लहान लहान हिरे बनणार तर मग त्यांच्या वर्गाच्या प्रमाणात त्याची किंमत काय होणार होणार म्हणजे ती किंमत काहीतरी काय होणार कमी होणार. ठीक आहे वजन तेवढंच आहे, म्हणजे बघा एखादी 10 किलोची वस्तू आहे 10 किलोचा हिरा आहे मग 10 किलोच्या हिराच्या वर्गाच्या प्रमाणात त्याची काय किंमत आहे. पण जर तो 10 किलोचा हिरा तुटला तर एक तो तीन तुकड्यात झाला तर एक तुकडा आहे 3 किलोचा, दुसरा काय आहे 5 किलोचा आणि तिसरा काय राहणार 2 किलोचा. शेवटी वजन तर तेवढंच आहे पण आता त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे आधी आपण काय करायचो त्याचं किंमत कशी ठरवायचो 10 किलोचा आहे तर 10 चा वर्ग डायरेक्ट 100 त्याच्या मल्टिपल्समध्ये काहीतरी किंमत. पण आता काय होणार 3 चा वर्ग म्हणजे काय 9, अगेन 5 चा वर्ग म्हणजे काय 25, 2 चा वर्ग म्हणजे काय 4, याच्या मल्टिपलमध्ये ती किंमत म्हणजे किंमत काहीतरी कमी होईल ना, किंमत काय होणार कमी होणार. आता बघा त्याचं वजन ते तीन हिरे जे बनले त्याचं वजन काय एकाचं आहे 2, दुसऱ्याचं काय 4 आणि तिसरं काय 7. सो 2:4:7 या प्रमाणामध्ये आहे. आता विश्लेषणामध्ये या, सो वजनाच्या काय स्वर्गाच्या समप्रमाणात आहे. सो 2:4:7 हे त्याचं काय गुणोत्तर आहे. मग आपण याचं प्रपोर्शनॅलिटी कारण त्याचे गुणोत्तर आहे तर 2 किलो असेल असं नाही, आपण याचं प्रपोर्शनॅलिटी कॉन्सेप्ट 2:4:7x. आता मोठा हिरा आपण घेतला तर त्याचं वजन किती असेल, या तिघांची बेरीज ना त्या तीन पार्टमध्ये तो डिवाइड झाला, आपण त्याचं 2x 4x आणि 7x असं घेतलंय प्रपोर्शनल कॉन्स्टंट 2x 4x आणि 7x. मग मोठ्या हिऱ्याचं वजन किती असेल, अरे तो तुटून असते तीन बनले तर तिघांना जोडलं तर त्याचं एकूण वजन होणार त्या हिऱ्याचं, बरोबर आहे ना. मग त्याचं वजन किती 2x 4x 7x म्हणजेच काय 13x आणि त्याची किंमत त्याच्या वर्गाच्या प्रमाणात आहे. मग किंमत कशी ठरणार 13x याचा वजनाचा वर्ग इज इक्वल टू त्याची किंमत काय 8,45,000, बरोबर आहे. मग 13चा वर्ग म्हणजे किती 169 एक्सचा वर्ग म्हणजेच काय 8,45,000. मग आता एक्सचा वर्ग 169 8,45,000 भागा किती येतं उत्तर 5,000. हा आहे तुमचा कॉन्स्टंट, हा काय तुमचा स्थिरांक, किती आहे कॉन्स्टंट याच्यामध्ये 5,000 येईल स्थिरांक, बरोबर आहे. हां मग आता ही एक्स क्युअरची किंमत आहे 5. पण आता तो हिरा कसा आहे, आपण हा होता मोठा हिरा घेतला पण आता मोठा हिरा राहिला आहे का नाही. मग आता हिरा तीन भागांमध्ये डिवाइड झाला आहे. मग पहिल्या हिऱ्याचं वजन किती 2x, दुसऱ्या हिऱ्याचं किती 4x आणि तिसऱ्या हिऱ्याचं किती 7x. मग आता प्रत्येक हिऱ्याचा वर्ग होईल,
म्हणजे याची किंमत कशी ठरणार, टोटल 2x वर्ग अधिक काय 4x या हिऱ्याचा काय वर्ग आणि अधिक काय 7x याचं वजन याचा काय वर्ग. आधी डायरेक्ट आपण 169 घेतला होता, 13चा डायरेक्ट वर्ग घेतला होता, आता यांचे वर्ग काहीतरी कमी होतील ना, मग 2x चा वर्ग म्हणजे काय 4x स्क्वेअर, 4x वर्ग म्हणजे काय 16x स्क्वेअर आणि 7x चा वर्ग म्हणजे काय 49x वर्ग. आता एक्स वर्ग म्हणजे किती, एक्स वर्ग म्हणजे किती 5000, किंवा याची बेरीज करा 4 अधिक 16 अधिक 49 किती होतात 69x चा वर्ग. आणि 69x चा वर्ग म्हणजे आता त्या हिऱ्यांची किंमत 69 गुणिले x वर्ग म्हणजे किती आला होता आपला 5000 आला ना, एक्स वर्ग म्हणजे किती 5000 आहे की नाही, सो एक्स वर्ग म्हणजे 5000. सो 69 गुणिले काय 5000 म्हणजे किती, आता ते तिन्ही हिऱ्यांची मिळून किंमत किती होते 3,45,000. आधी किंमत किती होईची आपली 8 लाख, म्हणजे नुकसान किती लाखांचं झालं, 5 लाखांचं नुकसान झालं हिरा तुटण्यामुळे, बरोबर आहे. सो उत्तर काय तुमचं 5 लाख रुपये. ओके हां, देन अगेन हां, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 60 जो होता ते विधान बघा, त्यामध्ये यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ते मिस्टेक झालेली आहे, ते बीच्या जागी काय पाहिजे क्यू पाहिजे. ओके सो अगेन बीच्या जागी क्यू पाहिजे, एच्या जागी काय पाहिजे पी पाहिजे, आणि बीच एम यामध्ये काय पाहिजे आरचं स्टेटमेंट, सो त्याच्यामध्ये आणखी काय पाहिजे क्यू पाहिजे. हां हे माहीत आहे तिघांपैकी एक जण नेहमी खरे बोलत असतो, एक जण नेहमी खोटे बोलतो, एक जण नेहमी काय बोलतो खोटे बोलतो, आणि एक जण काय बोलतो एकदा खरे आणि एकदा खोटे बोलतो. तर तिघांपैकी कोणती व्यक्ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच व्यक्ती असू शकत नाही, सो कोण दुसऱ्या नंबरवर येऊ शकत नाही. आता पहिलं जर आपण विधान घेतलं, सो आता एबीसी जागी ते पी क्यू आर करा, या विशेषणात पी क्यू आर पाहिजे ना, यांचे स्टेटमेंट्स आहेत. ओके सो पी क्यू आर हे काय स्टेटमेंट आहे त्यामध्ये, ठीक आहे. सो पी क्यू आर हे स्टेटमेंट आहेत, मग याच्यामध्ये काय म्हणतो तो की सर्वात उंच आहे. सो पी काय म्हणतो, मी सर्वात उंच आहे, समजा पी सर्वात उंच आपण कन्सिडर केला, समजा पी दोन्ही ट्रू बोलतो, सो पी सर्वात उंच आहे हा काय सर ट्रू आहे, बी दुसऱ्या क्रमांकावर उंच नाही हे पण आपण ट्रू कन्सिडर केलं, तर म्हणजे बी कोणत्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे, बरोबर. बी काय होणार तिसऱ्या क्रमांकावर येणार की नाही, येस. मग आता इथे दुसरं विधान, मी सर्वात उंच आहे क्यू हे बरोबर येईल का, नाही, कारण आपण सर्वात पहिले कोण घेतलं, सो हा पी कन्सिडर केला ना, सो पी मोठा, सो आर सेकंड पोझिशन आणि काय, सो इन जनरल क्यू. ओके मग आता याच्यामध्ये बघा, सो ते पी क्यू आर ते मिस्टेक झालेली, एबीसी नाही पाहिजे, तिथे काय पाहिजे पी क्यू आर पाहिजे होतं आपल्याला. हां सो आता याच्यामध्ये जर आपण बघा, एक जण नेहमी खरा बोलतो, हा खरा बोलणारा घेतला आपण, तर तो म्हणतो की मी पहिल्या क्रमांकावर आहे, तर पी आपण पहिल्या क्रमांकावर घेतला, आणि क्यू दुसऱ्यावर नाही, तर मग क्यू कुठे असेल तिसऱ्यावर असेल, म्हणजे दुसऱ्यावर कोण असेल आर असेल. मग आता क्यू पहिलं विधान काय बोलला खोटं, आणि तो आता ए सर्वात बुट काय आहे म्हणजे पी सर्वात बुट काय असं होईल का, कारण सर्वात उंच कोण आहे पी आहे ना पहिल्या क्रमांकावर, सो याचे दोन्ही विधानं काय होतील फॉल्स होतील. आणि म्हणून मी सर्वात उंच आहे आरचं विधान काय होणार फॉल्स होईल, पण बी सर्वात बुटका हे विधान काय होईल म्हणजे बी म्हणजे क्यू आहे क्यू, सो हा टी फॉलो होतोय का. एक दोन्ही विधानं खरे बोलतोय, एक दोन्ही विधानं काय बोलतोय खोटे बोलतोय, आणि एक खरं आणि एक काय बोलतोय खोटं बोलत आहे, बरोबर. सो एक खरं आणि एक काय बोलतोय खोटं बोलत आहे, बरोबर आहे. सो इथे पी पहिल्या नंबरवर आर दुसऱ्या आणि क्यू हे फॉलो होतंय. मग नेक्स्ट त्याच्यामध्ये नेक्स्ट समजा बी सर्वात उंच आहे, सो बी सर्वात उंच आहे आपण जर कन्सिडर केलं, आपण याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय कन्सिडर केलं ए सर्वात उंच आहे, ज्यावरून बी सर्वात उंच आहे असं कन्सिडर केलं, तर बी सर्वात उंच आहे एचं विधान म्हणजे पीचं विधान हे काय होणार फॉल्स होणार ना, कारण सर्वात उंच कोण आहे बी आहे. आणि म्हणून नेक्स्ट बी दुसऱ्या क्रमांकावर उंच नाही हे विधान काय होणार, आता आपण बी बी आपण काय बघितलं सर्वात उंच आहे तर हे विधान काय होणार, सो बी दुसऱ्या क्रमांक उंच नाही हे विधान ट्रू होईल ना, कारण तो सर्वात उंच आहे ना, सो हे ट्रू होईल. अगेन बीचं विधान मी सर्वात उंच आहे बरोबर आहे, कारण आपण त्याला बीला कन्सिडर केलं ना यामध्ये, बी म्हणजे इथे क्यू पकडा तुम्ही. हां आणि नेक्स्ट ए सर्वात बुटका आहे, ए सर्वात बुटका म्हणता येईल का तुम्हाला, आता होऊ पण शकतो यामध्ये. ओके सो कन्सिडर करूया आपण, पण यापेक्षा मी सर्वात उंच आहे आरचं विधान काय होणार फॉल्स होणार, तर मग आता हे काय होणार, सो हे ट्रू इथे जर बघितलं आपण. ओके सो इथे मग दोन्ही विधाने काय पाहिजे असती आपले फॉल्स असती पाहिजे असती. ओके सो थोडं इथे हे प्रॉब्लेम झाले, तर पी क्यू आरमध्ये तुम्ही काय करा त्यामध्ये चेंज करून घ्या. सो आता थर्ड जर तुम्ही बघितलं तर दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स आणि एक फॉल्स आणि काय एक ट्रू, पण या कोणत्या पण सिक्वेन्समध्ये. ओके सो इथे हे पण विधान काय फॉल्स पाहिजे, बी सर्वात बुटका आहे हे विधान काय होणार सर्वात उंच आहे ना, तर हे पण इथे फॉल्स करा. पण कोणत्याही विधानामध्ये तुम्ही जर बघितलं तर कोणत्याही विधानामध्ये बी दुसऱ्या क्रमांकावर येतो का, इथे ए दुसऱ्या क्रमांकावर आला. ओके इथे काय आला होता सी आला, आणि इथे काय आला सी आला. ओके सो दुसऱ्या क्रमांकावर बी येऊ शकतो का, नाही. सो उत्तर करणार तुमचं बी दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकत नाही. ओके आता तुम्हाला याचे कन्सेप्ट माहिती पाहिजे खरे खोटे बोलणे, तेव्हाच मी ते सॉल्व करू शकणार यामध्ये. ओके पण तिथे ते मिस्टेकच झाली माझ्या टायपिंगमध्ये, पी क्यू आर आणि इकडे एबीसी घेण्यात आलं. ओके हा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 61 बघा, 61 अगेन इज अ पझल, जास्त पझल वगैरे सॉल्व करण्यामध्ये वेळ घालत बसू नका. ओके
सो अगेन फार मोठी पजल आहे याच्यामध्ये. तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये हे दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या मजल्यावरती कोण राहतोय आणि ते त्याला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. बघा आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यांनी एक हे मेन्शन केलेलं आहे की हा जो आहे तो ऑड याच्यावरती राहत नाही ना. सो इंजल तुम्ही जर बघा त्याच्यामध्ये, सो पहिला काय मुद्दा सांगतो तुम्हाला, जे विषम अंकी संख्यावर राहतो पण तो काय तीनवर राहत नाही. म्हणजे जे कुठे राहत असेल मग, एक तर पहिल्या याच्यावर राहत असेल बरोबर आहे ना, किंवा पाचव्यावर किंवा काय सातव्यावर, ठीक आहे. नेक्स्ट, ज्याला गणित आवडतो तो जेच्या काय लगेच वरती राहतो. म्हणजे जे सातव्यावर पण राहू शकत नाही बरोबर आहे ना. म्हणजे जे एक तर कशावरती राहील, पहिल्यावर राहील किंवा कशावरती राहील, पाचव्यावर राहील बरोबर आहे ना. हां, नेक्स्ट, ज्याला गणित आवडते तो यम, तो आणि यमच्या मध्ये किती लोक राहतात, दोन लोक राहतात. सो तो आणि यमच्या मध्ये किती लोक राहतात, दोन लोक राहतात. ओके, सो म्हणजे आपण बघितलं होतं, समजा जे पाचव्यावरती असेल तर मग फक्त यम कुठे राहू शकतो, दुसऱ्यावरती राहू शकतो बरोबर. यम कुठल्या मध्ये राहू शकतो, दुसऱ्यावरती राहू शकतो. पण जर जे इन जनरल जे जर तुमच्या पहिल्या मजल्यावर असेल तर तिथे यम काय राहू शकतो मग त्यामध्ये. सो इन जनरल तुम्हाला त्या डिफरन्सिएशन लक्षात येईल. सो यम आणि काय, सो ज्याला गणित आवडते, सॉरी हा ओके, सो देन ज्याला गणित आवडते त्याने मेन्शन केलेलं आहे. सो गणित आवडते तो जेच्या काय लगेचवर राहतो ना. सो जेच्या लगेचवर काय गणित आवडणारा. आणि मग त्याच्या अगेन म्हणजे आता जे जो राय तो पाचव्या मजल्यावर असू शकतो किंवा काय पहिल्या मजल्यावर असू शकतो त्यामध्ये. सो अगेन पुढे बघा, ज्याला इतिहास आवडतो तो यमच्या वर विषम मजल्यावर राहतो. सो ज्याला काय इतिहास आवडतो तो यमच्या वर काय राहतो, सो इन जनरल त्याच्या मजल्यावर राहतोय. सो अगेन ही जी पझल आहे, ओके, सो दॅट इज वॉट टू मच व्हेरी टिपिकल पझल आहे. सो बेटर वे तुम्हाला तिथे मी चार्ट दिलेला आहे यामध्ये फ्रेमिंग करण्याचा, करेक्ट. सो त्या प्रेरणा फ्री करा. आता पण डिस्कशन घ्यायला गेलो यामध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप, त्याला 10-15 मिनटं जातील आपल्या प्रत्येक फ्रेमिंगसाठी. ओके, सो यू कॅन रेफर दॅट आणि त्यानुसार तुम्ही फ्रेम करा. पण मी तर म्हणेल की एक्झाममध्ये ही पझल काय करायची, अशा सॉल्व करत बसायच्या नाहीत. ओके, पण प्रेसमध्ये राहतील कारण ते एक्झाममध्ये पण असे विषय आहेत येतात. सो तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे, अशा प्रकारे तो चार्ट काय करायचा, तुम्हाला फ्रेम करायचा आहे. ओके, हा नेक्स्ट 62 बघा. आता हे सोपे आहेत. ए बिंदू काय, सो बी बिंदूच्या काय उत्तरेला आहे, सो म्हणजे बी काय त्याच्या 11 किलोमीटर आहे बघा चार्टमध्ये. हा सी बिंदू बीच्या पूर्वेला आहे, सी बीच्या बीच्या पूर्वेला आहे. अगेन डी काय आहे, सीच्या उत्तरेला आहे 6 किलोमीटरवरती. ओके, हा ई जो आहे तो काय आहे, सो डीच्या काय, सो पश्चिमेला आहे. असं तुम्हाला फ्रेमिंग केलेलं आहे तुम्ही त्यामध्ये. आणि त्यांनी त्यामध्ये विचारलं आहे की एफचं एपासून अंतर किती. सो ए इथे आहे आणि इथे काय एफ आहे, तर आपल्याला हे अंतर काढायचं. हा हा अंतर म्हणजे काय, हा कर्ण आहे ना, हा काय झाला कर्ण झाला अशा प्रकारे. मग हे जे अंतर आहे एच टू एफ हे किती येतं, 3 येतं ना, कारण हे पूर्ण 8 आहे आणि हे 5 आहे, तर ते किती येणार, 3 येणार. आणि हा जो अंतर आहे ए टू एच हे किती आहे, 4 आहे. हा 4 त्याचा बेस, 4 काय बेस, आणि हा जो आहे एफ एच हा काय 3. 4 आणि 3 तर त्याचा कर्ण किती होतो, 5 येतो ना. 4 वर्ग अधिक काय, 3 वर्ग, सो अंडर रूट. सो हा कर्ण म्हणजे हा किती येतो, 25, म्हणजेच काय 5. ओके, अगेन नेक्स्ट षटकोणी अरेंजमेंट आहे त्यामध्ये. ओके, सो जेवणा टेबल नसावा, मग जेवण करताना एबीसीडी बसलेले. यप जो की एच्या समोर बसला होता, सो यप कुठे बसला होता, आपण इथे यप घेतला बरोबर आहे, तो एच्या समोर बसलेला आहे. हां, बी त्याच्या, तो बीच्या अगदीच उजवीकडे बसला आहे. आणि यप आणि काय, बीच्या काय अगदीच उजवीकडे बसलेला आहे. ओके, हां, अगेन डे हा ए आणि बीच्या मध्ये सीच्या बरोबर बसलेला, सीच्या बरोबर समोर आहे. ओके, सो डी जो आहे तो सीच्या काय आहे, समोर आहे. सो बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सी आणि डी एकमेकाच्या समोर आहे, तर दुसरी समोरची केस येऊ शकत नाही त्यामध्ये. कारण जर बी इथे आहे तर याच्या समोर, म्हणजे ही इथे येऊ शकत नाही. ऑपोजिट एकच केस आहे हे दोन बरोबर आहे ना. सो तुम्ही इथे सी आणि इकडे काय डी घ्या, किंवा इकडे सी घ्या आणि इकडे काय घ्या, डी घ्या. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय तो, की डी हा ए आणि बीच्या मध्ये आहे, पण डी कसा कसा आहे, ए आणि बीच्या मध्ये आहे. सो मग निश्चितपणे त्याच्यामध्ये केस काय होणार, तुम्ही इथे तर डी घेऊ शकत नाही बरोबर आहे. सो म्हणून निश्चितपणे डी कुठे होणार, डी इथे येणार. ओके, आणि डी इथे येणार तर सी कुठे येणार, त्याच्या अपोजिट येणार बरोबर आहे. सो उत्तर काय होणार 61. सो 61 काय होणार, 1. मग ए कोणत्या दोनच्या मध्ये आहे, मग ई जे करायला आहे तर इथे फ्रेम होईल ना, मग ई इथे येणार. मग ई आणि डीच्या मध्ये काय होणार, ए होणार. हां, देन नेक्स्ट 64 अगेन. एका दुकानामध्ये प्रत्येक टी शर्ट समान किमतीला विकत भेटतात. जर 3 टी शर्ट समान विक्री किमतीला विकत घेतले असता, चौथे टी शर्ट जे आहे ते 100 रुपयामध्ये विकत भेटते. ओके, सो मग आता बघा, सो एका याच्यामध्ये टी शर्ट किती किमतीला आहे, समान किमतीला आहे तो म्हणतोय. सो टी शर्ट जे आहे ते समान किमतीला विकत भेटतात. म्हणजे समजा त्याची किंमत एक्स आहे, तर 3 टी शर्टची किंमत किती होणार, 3x. पण जेव्हा तुम्ही 3 घेता तेव्हा चौथी टी शर्ट तुम्हाला 100 रुपयातच भेटते. सो चौथी टी शर्ट किती रुपयाला भेटते, मग तुम्ही जर 4 टी शर्ट विकत घेतल्या तुम्ही कशा घेणार, 3 पूर्ण पैसे देणार आणि चौथेचे किती रुपये देणार तुम्ही,
100 रुपये. मग 3x अधिक 100 या किमतीमध्ये तुम्हाला 4 टी शर्ट भेटतील. कळलं का तुम्हाला? मग तो टोटल टी शर्ट किती घेतो 2000 रुपयामध्ये? 20000 रुपयामध्ये किती टी शर्ट घेतो तो? 20 टी शर्ट घेतो. मग 4 टी शर्टचा हा रेट तर याच्या 5 पट. सो 5 गुणिले काय? 3x अधिक काय? 100. 5 गुणिले काय? 3x अधिक 100. अँड दॅट इक्वल टू व्हॉट? 20,000. दॅट इक्वल टू व्हॉट? 20,000. सो दॅट इक्वल टू व्हॉट? 20,000. ओके. हां, आणि मग यातनं तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय करा? कॅल्क्युलेट करा. सो यातनं एक्सची व्हॅल्यू काय येणार तुमची? 1300. सो कॅल्क्युलेट करा, एक्सची व्हॅल्यू काय येणार तुमची? 1300. कोणी सॉल्व केलं होतं एक्झाम्पल? सो आलं होतं आन्सर्स? ओके. हां, अगेन आता हा टिपिकल परमिटेशन कॉम्बिनेशन दिसायला एका ओडीचा प्रश्न आहे. शिक्षकांनी आलं होतं कोणाचं आन्सर याचं? सो प्रश्न क्रमांक 65. ओके, 60. हां, एका परीक्षेमध्ये पास आणि नापास होऊ शकते हे दोन. आता बघा की किती प्रकारे व्यक्ती नापास होऊ शकतो हे विचारलं आहे. मग आता एक असे प्रश्न किती आहेत, सॉरी विषय किती आहेत? 6. मग प्रत्येक विषयामध्ये त्याचे दोन कंडिशन आहे. एक तर तो त्या विषयामध्ये पास होईल किंवा काय होईल? नापास होईल. प्रत्येक विषयात, पहिल्या विषयात, दुसऱ्या विषयात, तिसऱ्या विषयात, चौथ्या विषयात, म्हणजे प्रत्येक विषयाचा किती कंडिशन आहेत? 2, 2, 2, 2. हे 6 वेळा का? कारण हे 6 सब्जेक्ट आहेत. आणि 2 का आलं? कारण विद्यार्थी एक तर परीक्षेमध्ये पास होईल किंवा काय होईल? नापास होईल. मग तो टोटल किती पद्धतीने पास किंवा नापास होऊ शकतो? 64 पद्धतीने. अरे 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 चा घात, 6वा घात काय होतो? 64. म्हणजे तो विद्यार्थी 64 पद्धतीने त्या परीक्षेमध्ये पास किंवा नापास होऊ शकतो. आता व्यक्ती नापास म्हणजे काय? तो एका विषयात नापास असेल किंवा 2 मध्ये असेल, 3 मध्ये असेल, 4 मध्ये असेल, 5 मध्ये असेल किंवा 6 मध्ये असेल, आणि त्या 6 मध्ये सुद्धा कोणत्याही 2 मध्ये, कोणत्याही 3 मध्ये, कोणत्याही 4 मध्ये तो काय असू शकतो? नापास होऊ शकतो. बरोबर आहे? आता लक्षात घ्या याच्यामध्ये. ओके, सो इन जनरल, सो 64 केस आहेत की त्यामध्ये तो नापास होऊ शकतो, नापास किंवा पास दोन्ही होऊ शकतो. पण एकच अशी केस असेल या 64 पैकी की त्यामध्ये तो पास, त्यामध्ये सगळे काय होतील? पास. कारण बघा ना, पास, नापास अँड सो ऑन, असे 6 विषय, पास आणि काय? नापास. तर यामध्ये 6 च्या 6 वेळा याच्यामध्ये तो जेव्हा पास असेल तेव्हाच तो काय होणार? पास होणार. आणि बाकी कोणत्याही केसमध्ये बघा, हे पास असेल तर बाकी एकात नापास असो, बाकी 2 मध्ये नापास असो, 3 मध्ये नापास असो, सो कोणत्याही केसमध्ये तो काय राहणार आहे? नापासच राहणार आहे. म्हणजेच टोटल 64 केसमधनं ही एक केस, कोणती एक केस? सगळ्या वेळा तो पास आहे. 6 च्या 6 मध्ये जेव्हा पास राहील ती एक केस जर वजा केली तर या 63 केसमध्ये तो काय होणार आहे? नापास होणार आहे. तो काय होणार आहे? त्या 63 केसमध्ये फेल होणार आहे. कळलं तुम्हाला? सो दॅट्स वाय द आन्सर इज 63. अगेन 66. आता हा थोडा प्रश्न जो आहे तो टॅन एररचा प्रश्न आहे. 66 कसा? सो 2004 या वर्षी रोहिणीचे वय त्याच्या भावाच्या तिपटतो. मी डायरेक्ट इयर घ्या. बघा 1984 एक आहे वर्ष, समजा तिचा जन्म झाला असता, 1984चा वर्ष झाला असता जन्म, तर 2004 मध्ये ती किती वर्षाची असती? अरे 2004 मध्ये किती वर्षाची असती? 20 वर्षाची ना. आणि 20 वर्षाची, आणि 20 हे वर्ष का कोणाच्या वयाच्या तिप्पट आहे का? सरळ रिजेक्ट होतं. ओके, जर समजा म्हणून डायरेक्ट 1995 घ्या. समजा रोहिणीचा जन्म कधी झाला? 1995 झाला, म्हणजे 2004 ती किती वर्ष झाली? 9 वर्षांची झाली. ती किती वर्ष झाली? 9 वर्षांची. आणि ती आणखी म्हणतं की 2014 ती तिच्या भावापेक्षा केवळ किती वर्षांनी मोठी होती? 6 वर्षांनी. आता तुम्हाला फसवायला टाकलं, याचा अर्थ काय? अरे ती कोणत्याही वयाला असो, जर ती 6 वर्षांनी मोठी, तर शेवटपर्यंत 6 वर्षांनीच मोठी राहील त्यापेक्षा. ओके, सो 2004 असं थोडी 2004 2014 ती तिच्या भावापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर 2016 काय तिच्या भावापेक्षा काय 8 वर्षांनी मोठी होईल का? अरे शेवटी तिचा एज वाढेल, तिच्या भावाचा एज वाढेल की नाही? म्हणजे वयाच्या कोणत्याही याच्याला ती 6 वर्षांनीच काय राहणार आहे? त्यामध्ये मोठी राहणार आहे. ओके, म्हणजे 2004 मध्ये सुद्धा ती तिच्या भावापेक्षा किती वयाने मोठी असेल? 6 वर्षांनी. आणि बघा, ती तेव्हा तिचं वय किती? 9 वर्ष 2004 मध्ये. तर त्याचा भाऊ 6 वर्षांनी लहान, म्हणजे तो किती वर्षांचा असेल? 3 वर्ष. आणि बघा 3चं तिप्पट काय? 9 आहे की नाही? 9. सो त्यावर्षी 2000 निश्चित नाही, म्हणजे त्या भावाचं वय असेल 3 आणि तिचं काय असेल? 9 वर्ष. लॉजिक आपला होतंय, तिप्पट आहे. पण हे केव्हा? जेव्हा तुम्ही काय कन्सिडर केलं? तिचा जन्म कधी आहे? 1995 आपण कन्सिडर केला तेव्हा. बरोबर आहे? सो म्हणून तिचा जन्म कोणत्या वर्षाचा असेल? 1995चा असेल. ओके, हां. सो उत्तर करणार पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा. हां, 100 प्रश्नाच्या याच्यामध्ये एक उत्तरासाठी 4 गुण मिळतात. बरोबर आहे? आणि चुकीच्या उत्तरासाठी काय?
एक गुण मिळतात. ओके, मग 86 प्रश्न सोडून त्याला चुकीची उत्तरे किती होती? ओके, त्यांनी किती प्रश्न सोडवले? 86 प्रश्न सोडवले. ओके, सो 86 प्रश्न त्यांनी सोडवले. हां, मग आता 100 प्रश्नाच्या याच्यामध्ये त्याला 4 गुण मिळतात, म्हणजे टोटल परीक्षा किती मार्कांची आहे? 400 मार्कांची. आणि 400 पैकी त्याला 64.75 गुण मिळाले, म्हणजे त्याला किती गुण मिळाले त्यामध्ये बघा, 259 त्याला गुण मिळालेत. सो 259 त्याला काय मिळालेत? गुण मिळालेत त्याच्यामध्ये. ओके, मग आता इतके गुण मिळाले पण त्याचे काय सगळे त्याचा जो गुण आहेत ते निगेटिव्ह मार्किंग वजा करून आहेत. जसं तुमचं आता कॅल्क्युलेशन येतं आहे स्कोरचं, तर तुमचे जितके बरोबर तेवढे सुद्धा मार्क देतात, निगेटिव्ह मार्क तुमचे काय होतात? वजा सुद्धा होतात. मग तो म्हणतो एका बरोबर प्रश्नाला किती गुण? 4 गुण. आणि चुकीच्या प्रश्नाला एक गुण काय होतो? वजा होतो. मग सगळ्यात पहिले तुम्हाला किती तुम्ही तुमचे बरोबर किंवा किती तुमचे चूक हे पहिले आयडेंटिफाय करावं लागेल. मग समजा तुम्ही त्याच्यामध्ये त्या तो काही विद्यार्थी आहे बरोबर ना, सो त्याचे समजा एक्स प्रश्न काय आले? बरोबर आले. टोटल प्रश्न त्याने किती सोडवले होते? 86 ना. किती प्रश्न सोडवले त्यांनी? 86. त्यातनं जर त्याचे एक्स प्रश्न काय आहेत हे बरोबर आहेत, एक्स प्रश्न काय त्याचे बरोबर आहेत, तर त्याचे चुकीचे प्रश्न किती असतील? चूक किती असतील? 86 वजा एक्स ना. अरे जर 86 एक्स बरोबर आहे तर 86 एक्स वजा एक्स केले तर तुमचे किती प्रश्न येतील? ते चुकीचे येतील ना. समजा बघा 20 प्रश्न तुम्ही सोडवले, त्यातनं तुमचे 12 बरोबर आहेत, तर तुमचे चुकीचे किती? 8. चुकीचे किती होणार तुमचे? 8. हे 8 तुम्ही कसे काढले? अरे या 20 तुम्ही काय केला? 12 वजा केला ना. सेम वे 86 आपल्याला माहीत नाही, काहीतरी कन्सिडर तर करावं लागेल. समजा एक्स बरोबर आहे तर 86 आपले काय आहेत? चुकीचे. तुम्ही जसं यातनं 12 वजा केला ना 20 म्हणता 8 काढले, मग तुम्हाला 86 काय वजा करायला? एकूण प्रश्नामध्ये हे वजा करावं लागेल बरोबर आहे. मग इक्वेशन कसं फ्रेम होईल की तुम्ही प्रत्येक प्रश्नाला 4 गुण देता, म्हणजे एक्स प्रश्न बरोबर तर त्याला मार्क किती भेटतील? 4x ना, कारण एक्स प्रश्न बरोबर आहेत तर प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क देतात, 4x त्याला गुण भेटतील. आणि तुम्हाला निगेटिव्ह प्रश्न किती आहेत तुमचे? 86 x हे निगेटिव्ह आहेत, गुणिले काय? एक, कारण एक गुण वजा होतं ना, ही इतकी संख्या गुणिले एक म्हणजे ती तेवढीच राहणार, वजा 1 होईल. आणि तेव्हा तुम्हाला किती मार्क भेटतात? 259. सो तेव्हा किती मार्क भेटतात तुम्हाला? 259 मार्क भेटतात बरोबर आहे. आणि मग त्यांना कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला उत्तर येणार. सो सो काय येणार आन्सर? सो एक्स काय होणार? 69. पण एक्स म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे. पण त्यांनी प्रश्न काय विचारला? चुकीची किती? सो 86 तुम्हाला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. 86 वजा केलं उत्तर काय येतं तुमचं? 17. ओके, सो दॅट्स आन्सर इज 17. हां, देन अगेन 68 काय होणार? अगेन बघा, सो इन जनरल हे फार सोपा प्रश्न होता त्याच्यामध्ये. हां, 580 किलोमीटर किंमत आहे. मग आता दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या ॲट ए टाईम सुटलेल्या आहेत, एक सोलापूरहून औरंगाबादकडे, औरंगाबादपासून दुसरी कोणती? सोलापूरकडे. मग आता जेव्हा दोन एकमेकांच्या दिशेने सुटलेले आहेत एकमेकांना भेटण्यासाठी, तेव्हा दोघांच्या सापेक्ष गतींची काय होते? बेरीज होते ना. सो बेसिक कन्सेप्ट आहे की जेव्हा जेव्हा दोन गोष्टी विरुद्ध दिशेने फ्लो होतात तेव्हा त्यांच्या गतींची काय होते? बेरीज होते बरोबर आहे. मग त्यांची बेरीज करा. सो बेरीज काय? 60 अधिक काय 75 बरोबर ना, यांची काय होणार? सो इन जनरल 60 अधिक 75 याची बेरीज होणार. आणि टोटल अंतर किती आहे? 540 ना दोघांमधलं. सो 540 भागिले 60 अधिक 75 आणि 540 भागिले काय? 135. आणि उत्तर काय येतं मग? 4 तास. सो 500 सो उत्तर करणार 4 तास. फार सोपा प्रश्न होता, अपोजिट येत म्हणजे काय? सापेक्ष गती. हां, नेक्स्ट. आता 169 अगेन टिपिकल एक्झाम्पल बघा. स 128 किलोमीटरवरून चेंडू वरती टाकण्यात आला, तो 100 उसळला. प्रत्येक वेळी जेव्हा तो जमिनीला स्पर्श करतो तेव्हा उसळीपासून अर्ध्या उंचीवरती पोहोचतो. मग चेंडूने प्रवास केलेला अंतर शोधा. म्हणजे बघा, आत्ता 128 इथे समजा आहे फूटवरून तो खाली पडला, ठीक आहे. मग खाली पडल्यानंतर तो पुन्हा उसळी घेईल ना, पुन्हा रिबाउन्स करेल. पण तो बाउन्स किती करतो म्हणतो? तो अर्धा बाउन्स करतो. मग हे पूर्ण अंतर आधी किती होतं? 128 होतं. सो एक किती होतं? 128 होतं. मग सेकंड टाइम तो बाउन्स करणार, तो अर्धाच बाउन्स करणार. अर्धा म्हणजे किती? 64. पण आता इथे लक्षात घ्या, 64 आहे. पण नेक्स्ट थर्ड टाइम जो तो खाली येईल ना, आता एकदा तो वरती गेला पुन्हा खाली येतो ना, खाली येताना तो पुन्हा 64 खाली येईल. येईल की नाही? म्हणून 64 अंतर काय होणार? डबल. आता थर्ड टाइम आणखी तो उसळी घेणार अर्धी. सो 64 अर्थ किती? 32 उसळी घेत. पण उसळी घेतल्यानंतर तो पुन्हा परत येईल, तर परत 32 काय येणार? तो खाली. म्हणून 32 काय आणखी? डबल. 128 डबल का नाही घेतले? कारण 128 तो खाली पडला तर पुन्हा थोडी 128 कुदणार आहे. पुन्हा तो अर्धाच कुदेल की नाही? पण बाकी प्रत्येक केसमध्ये तो डबल कुदेल. मग अगेन किती? 32 अर्ध किती? 16. 16 वरती जाईल. पण आणखी 16 काय येईल? तो का खाली येईल. आणखी 8 असं करत करत तुम्ही येते म्हणतात की किती अप्रॉक्सिमेटली किती येतं? ते 384 करेक्ट. सो आन्सर काय होणार? सो 69 काय होणार उत्तर? 3. सो आन्सर वॉट? 384. हां, देन 70. हां, गाडले अभ्यासा प्रसंग अभ्यासा बरोबर ना. सो उत्तर काय होणार? एकच फील होतं त्याच्यामध्ये बघा. सो कोणतं फिलर्स येतं? एक होईल.
नेक्स्ट 71 सो 4 आता बघा पहिलं विधान काय तो अयोग्य दुसरं पण काय अयोग्य आणि तिसरं काय योग्य सो मग आता तीन तर निष्कर्ष निश्चितपणे काय असणार योग्य असणार पण हे दोन आहेत जे इट्स एन इनइक्वालिटीज बरोबर आता मी तुम्हाला इनगड इथे समजू शकत नाही सो बाय द वे टेस्टला आले तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासून आले पाहिजेत पी आणि क्यूचा संबंध काय आहे सो बघा पी आणि एस याचा संबंध काय सो पी इकडे आहे आणि एस इकडे आहे तो हा काय याचा कुलटू याला जर उलटं केलं तर पी इकडे येतो आणि इकडे एस येतो सो एक तर मोठा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल अरे हा जर पी इकडे गेला आणि एस इकडे गेला तर उलटा फिरेल ना सिम्बॉल सो पी काय एसपेक्षा एकदम मोठा आहे किंवा एसपेक्षा काय आहे समान आहे एकदम मोठा आहे किंवा काय आहे समान आहे सो पी हा एसपेक्षा मोठा आहे किंवा समान आहे मग आता म्हणजेच काय याचा अर्थ काय तो पी एक तर एसपेक्षा काय आहे मोठा आहे किंवा काय आहे समान आहे ही दोन्ही इंडिपेंडेंटली अयोग्य आहेत आपण दोघांना तुम्ही क्लब अप केला तर म्हणून इथे केस काय येते एक किंवा दोन आणि तीन इंडिपेंडेंटली योग्य आहे तीन तर इंडिपेंडेंटली काय आहे योग्यच आहे पण याच्यामध्ये किंवाची केस लागते म्हणजेच काय एक किंवा दोन जे दोन्ही स्टेटमेंट तुम्ही जेव्हा किंवामध्ये घेतात तेव्हा तुमचं हे कंबाईन होऊन या गोष्टी बनतात ना कारण याला आपण काय म्हणतो मोठा आहे किंवा काय आहे समान आहे मोठा किंवा समान म्हणतो ना आपण सो एक तर मोठा आणि समान यामध्ये किंवा येईल तेव्हा हे सिम्बॉल बनतो आपल्याला सो म्हणून इथे एक शब्द काय आला किंवा आणि तीन सेपरेटली बरोबर आहे सो म्हणून उत्तर काय तुमचं परिक्रमांक 4 होईल सो उत्तर काय परिक्रमांक 4 हा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72 बघा तो म्हणतो हा एका आयोगाच्या आलेल्या प्रशिक्षण मधनंच मी घेतलेला आहे आकाशात सूर मारणारी व्यक्ती विमानातून बाहेर पडताच अंतिम गती म्हणून ओळखला कमाल वेग गाठेपर्यंत अधिकाधिक वेगाने खाली येऊ शकते सो गाठेपर्यंत ती काय येणार अधिकाधिक वेगाने काय खाली आता एक्स अक्ष तो काय म्हणतो सो एक्स अक्ष जो आहे तो वेळ हा वेळाचा फ्लो होतोय आणि हा जो आहे हा काय वेग आहे मग जसं तू उडी मारेल तेव्हा त्याचा वेग कमी होईल तर तो असं काय होईल वाढत जाईल की नाही मग तिन्ही केसमध्ये तो असं वाढत जातोय ओके पण नंतर तो एकदा जसं ती उंच तो एखादा एक गोष्ट आहे इथे तो गाठतोय बरोबर आहे ना सो इथे तो काय करतोय तर त्याच्यामध्ये वाढत जातोय मग तो अगेन काय होतो इथे तो एक्स्ट्रीम केसला पोहोचलाय ठीक आहे मग त्यानंतर हवाई छत्री जशी उघडली तशी ती एकदम त्या याच वेगाने काय होतो खाली येऊ लागतो ओके सो मग आता उघडेपर्यंत तो खा तो येतो इथे तर तो वाढत जातो त्याचा वेग नंतर तो त्याच वेगाने काय येत राहतो खाली येत राहतो हवाई छत्री व्यक्तीचा वेग खूपच कमी होईपर्यंत काय करते मंद करते सो अचानक इथे काय होणार तो कमी होणार आणि नंतर तिथं स्पर्श करेंत हा वेग काय राहतो स्थिर राहतो तर इकडे नंतर काय राहतो वेग स्थिर राहतो नंतर तो इथे जमिनीला भेटतो ओके सो आता याच्यामध्ये बघा काय काय डिफरन्सिएशन आहे काय काय चुका आहे त्याच्यामध्ये ओके आता इथे काय कमी जास्त आता एकदा छत्री उघडल्यानंतर पुन्हा जास्त वेग होता असं बोललाय का तो तर इथे वेग वाढत आहे ना होईल का नाही आता अगेन एक हे बघा हा एक वेग इथे वाढलाय पण अगेन छत्री उघडल्यानंतर असा कमी 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 वेग थोडी होतो वेग नंतर काय राहतो स्थिर राहतो ना डायरेक्ट तो अचानक तो स्थिर व्हायला पाहिजे असता खाली असा आणि नंतर इकडनं तो कमी होऊन एकदम स्थिर राहायला पाहिजे असता तर तो असं कमी 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 होत जातो तो असं तुम्ही म्हणू शकता का त्यामध्ये सो हा होईल का नाही आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा सो असं वरती इथपर्यंत गेलाय पण इथे जो आलाय ना सो इथे बघा इथे डायरेक्ट तो इथपर्यंत तो छत्रीचा उघडेपर्यंत मोठा झाला अचानक जी छत्री उघडली तो एकदम असा स्लोप स्लो झाली त्याची स्पीड आणि मग नंतर ती काय राहिली कॉन्स्टंट राहिली आणि नंतर तो जमीनला काय झाला पोहोचलाय सो बेटर डायग्राम काय रिप्रेझेंट करणार त्यामध्ये पर्याय क्रमांक 4 रिप्रेझेंट करेल ठीक आहे हा नेक्स्ट अगेन आता बघा एखादं मीटर रिक्षाचं भाडं आहे ओके सो मग त्याच्यामध्ये काय सो मीटर रिक्षाचं भाडं आपण कसं ठरवणार हा प्रश्न आहे त्यामध्ये हां तो काय म्हणतो 55 एक आहे मीटर वाचन आहे त्याचं मग आता तो काय म्हणतो की जी काही आहे त्याकडे 4 गुणक असलेली मोठ्या संख्येवर ठोकड केली जाते सो 55 तुझं मीटर वाचन आहे तर 55 नंतरची ओके 4 हा गुणक असलेली संख्या कोणती आहे 4 मल्टिपल 4 मल्टिपल मधली संख्या कोणती 55 नंतरची 56 अरे 55 चारी भाग जातो का मग 55 पुढे कोणती संख्येचा चारी भाग जातो 56 सो कोणती संख्या घेणार आपण 56 बरोबर आहे ना सो 56 आहे त्यामुळे 37 पैसे असेल तर 40 पैसे विचारात घेतली जाते म्हणजे 37 नंतरची 4 मल्टिपलची संख्या म्हणजे कोणती 40 तसंच 55 आहे त्याच्या मल्टिपलची 4 पटीतली संख्या कोणती 56 कळलं का प्रत्येकाला नंतर तो म्हणतो की याची परिणामी संख्याला 17 गुणले जाते मग 56 काय करा 17 गुणा उत्तर किती येतं 952 पैसे पैशामध्ये आहे ना सो त्यामध्ये 17 गुणले जाते या संख्येला जवळ असे आता 952 आता याच्या जवळपास असणारी 25 पटीतली संख्या 952 जवळपास असणारी 25 पटीतली संख्या कोणती आहे एक तर आहे 950 किंवा 975 बरोबर आहे आधी नंतरची नाही म्हटली आधी त्यांनी नंतरची 4 मटीतली संख्या म्हटली त्यांनी काय म्हटलं त्याच्या जवळपास 952 950 जवळपास आहे की 975 जवळपास आहे 950 जवळपास आहे ना आणि म्हणजेच तो किती रुपये घेणार 950 पैसे आणि 950 पैसे म्हणजेच काय 9 रुपये आणि
पन्नास पैसे. करेक्ट, कळलं प्रत्येकाला? सूत्र कणा पर्याय क्रमांक दोन. हा, सो नेक्स्ट. तर्काचे सर्वफळ सर्वात जवळचा पर्याय निवडा, तर्काची जोड करणारा. ओके, हा आता बघा, तर्काचे सर्व फळे झाडांवर आहेत. आता सिलॉजम नाही, लक्षात घ्या, सिलॉजमचा नेक्स्ट स्टेप आहे, लॉजिकल स्टेप आहे, लक्षात घ्या कसं सॉल्व्ह करायचं या टाईपच्या एक्झाम्पलला. तो कारण तो हा तर्क, हा तर्कपूर्ण फॉलो झाला पाहिजे. यांनी काय म्हटलं, सर्व फळे झाडांवर असतात, वृक्ष फळे धारण करतो. ओके, आणि त्यामुळे तो झाड काय आहे, तो वृक्ष काय आहे, झाड आहे. आता बघा, यात बघा, यामध्ये एक दोन कॅटेगरीज आहेत, फळे आणि झाड. इकडे काय, वृक्ष आणि फळे. हे फळे फळे कॅन्सल झाले आणि यांनी झाड आणि काय वृक्षामधला काय सांगितलं, आपल्याला संबंध सांगितला. तो संबंधही कसा सांगितला, तर प्रोसेस लक्षात घ्या. स्टार्टिंगपासून पहिल्या वर्ण दुसरं नाही आहे, दुसऱ्या वर्ण पहिल्याला तुम्हाला थिंक करावं लागतं. म्हणजे यांनी जो वृक्ष हे काढा, वृक्ष आणि झाड, तर हा जो दुसऱ्याचा हा होता, हा पहिले आला, नंतर फळे, सो नंतर काय आला, याचं जे काही झाड होतं ते सेकंड. ही केस काय आली, इथे आली. लक्षात आलं का तुम्हाला? मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, इथे आता वृक्ष काय करतो, तो म्हणतो फळे धारण करतो. वृक्ष काय करतो, फळे धारण, आणि फळे काय असतात, झाड. सो सेकंड, पहिले सेकंडचा त्यांनी पर्याय घेतला आणि त्यावर तो म्हटला की वृक्ष, ओके, हे फळे धारण करतात आणि फळे काय आहेत, झाडांवर आहेत. म्हणजेच वृक्ष काय आहे, झाड आहे. सो हे वृक्ष काय आहे, झाड आहे. कळलं का तुम्हाला? आता हे जे लॉजिक आहे, तेच लॉजिक त्या स्टेटमेंटमध्ये यूज झालं पाहिजे. पुन्हा सांगतो की पहिल्या वर्ण तो दुसऱ्यावर नाही आलेला, त्यांनी जो तिसरा निष्कर्ष काढलेला ना, तो निष्कर्ष जो आहे, बघा या दोन स्टेटमेंटवरनं पहिली गोष्ट हा निष्कर्ष आला आहे, हे लक्षात घ्या. या दोन स्टेटमेंटवरनं काय आला आहे, हा निष्कर्ष आलेला आहे. ओके, तुम्ही तिघांना ते फ्रेम करून त्याचं उत्तर नाही काढायचं, सिलॉजम नाही आहे त्याच्या टाईपचं. ओके, कारण ते गोले मारले असेल, त्याच्यात हा आला आणि त्याच्यात तो आला. ओके, सो ते नाही आहे. काय बघा, हे दोन वर्ण हा निष्कर्ष आला आहे. तर दोन वर्ण बघा, सो फळे झाडांवर आहेत, ओके, आणि मग वृक्ष फळे आहेत, असं सिक्वेन्स नाही होणार. सिक्वेन्स काय होणार, पहिले दुसरं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट काय म्हणतं, वृक्ष काय धारण करतो, फळे, आणि फळे कुठे असतात, झाडांवर, आणि म्हणून तो वृक्ष काय आहे, झाड आहे. कळलं तुम्हाला? दुसरा, दुसऱ्या वर्ण पहिल्या वर्णानं काय, निष्कर्ष. सेम वे हा निष्कर्ष बघा कसा आहे, बहावा काय आहे, झाड आहे. याच्यावर दुसरा, झाड काय आहे, फळे आहे. ओके, सो फळे धारण करतात, बहावा काय आहे, झाड आहे ना, आणि झाड काय करतात, फळे धारण करतात, म्हणून बहावा काय करतो, फळे धारण करतो. येते का उत्तर? आता तेच पहिलं बघा, वृक्ष काय धारण करतो, फळे. वृक्ष काय धारण करतो, फळे धारण करतो. पण इथे झाड आलं ना, इथे काय पाहिजे असतं मग? इथे बघा ना, ही जी सेकंड केस आहे, इथे काय येत होती, पहिली केस येत होती की नाही, येस. पण इथे येते का ती, नाही येत. लक्षात आलं का तुम्हाला? सो म्हणून तसाचा तसा लॉजिकल पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक दोन होईल. सो सेकंड होईल उत्तर. हा, नेक्स्ट, पंच्याहत्तर. सो काय, आता चार इझी एकदमच, चार ते फारच सोपा टाकला होता प्रश्न. ओके, सो काय, तर यस मायनस टी, यस मायनस टी म्हणजे काय, यस ही काय आहे, तीची काय आहे, पत्नी आहे. सो समजा हा म्हणजे टी त्याचा पती झाला आणि यस त्याची काय झाली, पत्नी झाली. सो हे पती पत्नी, सो ही पत्नी आणि ती काय, सो हा त्याचा पती. हा, देन टी प्लस झेड. सो टी प्लस झेड म्हणजे काय, टी हे झेडचे काय आहेत, सो टीचे झेडचे जर वडील आहेत तर, सो म्हणजे झेड जे आहे तर मुलगा किंवा मुलगी आहे टीचे, सो टी जर वडील आहे तर यस त्याची काय होणार, झेडची, सो आई होणार ना, म्हणजे झेड यस ही झेडची काय आहे, आई आहे. एकदम सिम्पल आहेत, प्रत्येकाला आलंच पाहिजे हे उदाहरण, काहीच नव्हतं याच्यामध्ये. सूत्रकरण पर्याय क्रमांक चार. हा, नेक्स्ट. आता काय म्हणतो, 76 प्रश्न बघा. एक अशी वेळ होती जेव्हा राज्य विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यास करणे मोठी उपलब्धी मानली जायची. ओके, तसेच अगेन विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यायला पाहिजे. पण आता तो म्हणतोय की आता काय, विद्यार्थी जे इन जनरल गव्हर्नमेंट विद्यापीठ असतात त्यांना पदवी घेण्याचं काय करतायत, टाळतायत, आणि प्रायव्हेट याला काय करतायत, ते हे करतायत. ओके, सो ते म्हणतात की उच्च शिक्षण संशोधन इथे याच्यासाठी त्या गोष्टीला काय भेटत नाही आहे, वा मिळत नाही, म्हणून लोक प्रायव्हेट याला युनिव्हर्सिटी प्रिफर करतायत. मग आता यासाठी शिक्षण मंत्री आहे तुम्ही स्टेटचे. ओके, मग आता तुम्ही काय निर्णय घेणार यामध्ये, राज्य सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार, अरे मोफत काय, क्वालिटी इन्क्रीज होणार का? मुद्दा काय की फॉरेन याच्यात तुम्हाला, सो फॉरेन नाही सॉरी, आपण काय म्हणतो की त्याला उच्च शिक्षण संशोधन अशा गोष्टी त्यामध्ये क्रिएट होत नाहीत. हा, मग पायो सर बदलण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्याल, होऊ शकतं हे, करेक्ट. सो अधिक निधी उपलब्ध करून देऊ शकता तुम्ही पायाभूत संरचना. अरे तुम्ही जर सक्षम जातो म्हणता की तुमच्या संशोधन नाही होत, हे नाही होत, मग इंजिनियर त्यातले काय करा, पायाभूत सुविधा काय करून द्या तुम्ही, उपलब्ध करून द्या. हा, गरीब विद्यार्थ्यांना शिष्य देण्याची तरतूद करणार, पण गरीबाचा संबंध आहे की गरीब विद्यार्थी घेत नाही असं म्हणतोय का तो कुठे,
आणि ते तरतुदी त्या संशोधनाच्या संधी नाही आहेत, हे नाही आहेत, ते नाही आहेत. हा शिक्षण शुल्क फी कमी करणार पर्याय क्रमांक बेटर आन्सर काढून तुमचा पर्याय क्रमांक दोन होईल. सो तर पर्याय क्रमांक दोन होईल. हा नेक्स्ट, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काही राज्यांच्या सुरात सुरू म्हणून कांदा आणि बंदी घालण्याची काय मागणी केलेली आहे, अडचणीत आणलेल्या आहे. आता दोन्ही वस्तूंच्या किमती वाढू लागल्यामुळे ओके बंदी घातलेली आहे, मग आता त्याचं भारतीय ग्राहकांसाठी आवश्यक आहे, उपलब्ध होणे, असं निर्यात करावी आणि केंद्राचा काय निर्णय काय आहे, योग्यच आहे. ओके सो आता आपल्याला कृषीमंत्र्याच्या मागणीवर केंद्र सरकारने कोणता निर्णय घ्यावा, सो काय निर्णय घेतला पाहिजे. सो केंद्रीय कृषीमंत्री मुख्याने मागणी केली असल्यामुळे निर्यात बंदी उठवून डायरेक्ट उठवून देणार का तुम्ही, असं कोणी डिमांड करणार तुम्ही उठवणार का, नाही. हां, देन अगेन कांदा साखरेची झालेली पेरणी सध्याचा साधा याबाबत अन्नधान्य सार्वजनिक वितरण मंडळाला सविस्तर अहवाल सादर करण्यास काय सांगणार, एक हे होऊ शकेल त्यामध्ये, बरोबर आहे ना, होऊ शकतं हे. पण अगेन मुख्यमंत्री केंद्र विषयांना कांदा गरज समजून सांगावी. बेटर पहिली तुमची स्टेप काय असणार की का गरज आहे त्याची, त्यांना कन्व्हिन्स करण्यास तुम्ही काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, ब पण सेकंड पण बरोबर आहे, पण त्यापेक्षा पहिलं तुम्ही केंद्र सरकार आहे, तुम्हाला डिमांड करते, पहिले तुम्ही केंद्र सरकारने निर्णय काय घेतला हे समजून सांगण्यास तुम्ही काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे ना त्यामध्ये. ओके, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर बेटर काय होणार, तीन दोन पण होऊ शकेल, पण तीन नंतरची प्रायोरिटी दोन असेल आणि बंदी उठू नये असं पण एकदम अडमुठपणाची भूमिका चालणार का तुम्हाला, नाही. सो उत्तर बेटर काय की गरज सांगायला पाहिजे, म्हणून तीन पहिले होईल त्यामध्ये. ओके, नंतर दोन. हा, देन अगेन ते काय मादक पदार्थाच्या ह्याच्यात लोक फास हे पडलेले आहेत, मग काही विदेशात हे येतात, मग ते तिथे राहतात, तिथेच राहतात, मग ते मादक घेतात, मग तुम्ही काय उपाययोजना सर्वात परिणामकारक करणार. गेटवे शूज आहे की मुलं नशा घेतात, कोकेन वगैरे, हिरोईन काय घेतात. ओके, हा मग आता उपाययोजना कोणती येईल, परवानगी दिल्या काळात जास्त राहणारे परकीय शोधून करून त्यांच्या देशात परत पाठवणे, ठीक आहे. सो हा पर्याय होऊ शकतो, येस. पण पोगणत मुलांना मादक दुष्परिणामांची जाणीव करून दिले जास्त बेटर. आता लोक जर घेत आहेत, सो विद्यार्थी घेत आहेत, आता इतके लोक इकडनं फॉरेनर आले, तुम्ही प्रत्येकाला शोधू शकता का, पण जर तुम्ही अवेअरनेस केलं की हे काय चुकीचं आहे, मादक पदार्थांच्या अंमली पदार्थांच्या यांमुळे काय दुष्परिणाम होतात, दुष्परिणामांची जर तुम्ही जाणीव करून दिली तर बेटर, त्याचा जास्त फरक पडेल ना. सो मग लोक कन्झ्युम करतील का, नाही, तर ऑलरेडी समस्या काय कमी होऊन जाणार, कमी होऊन जाणार. म्हणून पहिला पर्याय तुमचा काय असेल, दोन, काढून ते नष्ट करणं. किती लोकांना तुम्ही असं शोधणार त्यामध्ये, गेटवे शोध काढून काय करणे, ते नष्ट करणे, आणि काय रोज हजेरी देणे बंधनकारक असं करू शकतो परकीय नागरिकांना, बंधनकारक करा त्यामध्ये, आणि ते कोणते परकीय नागरिक आहेत ते पूर्ण इंटरनॅशनल लॉच्या अगेन्स्ट होऊन जाईल तुमच्या याच्यामध्ये. ओके, सो असं करू शकता का तुम्ही, नाही. सो बेटर उत्तर करणार पर्याय क्रमांक दोन होईल. हां, येस, कशामध्ये, हां बरोबर, ऑप्शन ए परत पाठवणे. आणि तुम्ही कसे परत पाठवणार त्याच्यामध्ये, म्हणजे इंजनल तुम्ही पोलीस आयुक्त आहे, तुम्ही पोलीस आयुक्त आहे, पोलीस आयुक्त त्याचा रिटर्न पाठवू शकतो का त्याच्यामध्ये, त्या लोकांना याच्या व्हिसाच्या याच्यामध्ये. दुसरी गोष्ट ही आहे, नाही ठीक आहे, ते जास्त वेळ राहतात, पण अरे पण बघा, आता समजा एखाद्या गोष्टीचं व्यसन आहे एखाद्या, आता त्यांचा धंदा का चालतो, कारण आपले मुलं जे आहेत ते कन्झ्युम करतात ना. जर मुलांमध्येच तुम्ही अवेअर केली त्याच्याबद्दल, तर मुलं जर घेणार नाहीत तर त्यांना तो इश्यूच राहणार नाही ना. तर पहिले तुम्ही जर दुष्परिणामाची जाणीव जर सोसायटीला करून दिली, त्या मुलांना करून दिली, तर तो मुद्दाच राहणार नाही ना त्यामध्ये, तर ती पहिली स्टेप असली पाहिजे त्यामध्ये. सो तर पर्याय क्रमांक दोन. हा, देन 79, नाही असं थोडी आहे, पोलीस आयुक्त पण अवेअरनेसचं काम करू शकतो का, आता आपण हे म्हणतो सो ट्रॅफिकचे नियम आहे, हे आहेत, पोलीस आयुक्त तो पण अवेअरनेस करतो ना त्याच्यामध्ये, कुठे खुणा झाला काय, प्रेस कॉन्फरन्स घेतो तो पण अवेअर करतो ना लोकांना, असं थोडी आहे की तो नाही करत म्हणून पोलीस आयुक्ताचं काम. आणि शोधून करून नष्ट करण्यामध्ये इतके परदेशी लोक आहेत, तिथे तुम्ही शोधणार, त्यापेक्षा सर डायरेक्ट तुम्ही जर यांना स्पीडआउट केलं ही गोष्ट, तर ते जास्त बेटर होईल ना त्यामध्ये. ओके, देन 79. हा, वैद्यकीय अधिकारी आहेत, दोन उपचारात काय मृत्यू झालेला आहे, अगेन गंभीर बनलेली आहेत, तुम्ही कोणती पावले उचलणार. ओके, हा, सो काय होणार, आता ती काय मृत झालेले विद्यार्थी लोक मृत झाले, पण होऊ शकते त्यांची कंडिशनच सिरियस आहे, कशा म्हणा की तुमची मेडिकल फॅसिलिटी नाही म्हणून ते मृत झालेले आहेत. अरे मेडिकल कंडिशन काय, म्हणून पहिली गोष्ट काय असली पाहिजे की जे उपचार दाखल केले ते खरंच सिरियस होते का. जर होऊ शकतं ना की सगळे एकदमच एक्स्ट्रीम लास्ट लेवलला आहे आणि तेच आले तिथं आणि तेच दगावले, मग तुम्ही याचा अर्थ का तुमची मेडिकल फॅसिलिटी खराब आहे असं थोडी होईल त्यामध्ये. सो पहिली त्यांची कंडिशन काय होती हे फाईंड आउट करणं काय होतं तुमचं गरजेचं आहे. ओके, हा, जर चांगल्या स्थितीत असेल आणि तर जर दगावत असेल तर मग तुम्हाला त्याची काय करणं गरजे, हे काय तुम्हाला शहानिशा करणं काय त्याची गरजेचं. उत्तर करणं पर्याय क्रमांक तीन. हा, नेक्स्ट, देन मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, तर मुख्यमंत्री काय करतायत की कर्ज वसुलीची परतफेड काही लोकांनी केलेली नाही, कर्जवसुलीसाठी काय मारण खेळल्या तक्रारी सुद्धा तुम्हाला आलेल्या आहेत, बरोबर ना. सो मग आता यांनी सगळं सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री कोणती पावले उचलली पाहिजे, सर्वात परिणामकारक ते सर्वात कमी परिणामकारक. ओके, सो सर्वात परिणामकारक म्हणजे काय, दावे न्यायालयात दावे किंवा दाखले दाखल करणं सांगणार का तुम्ही त्यामध्ये, शेतकऱ्यांवरती कोर्टवर केस फाईल करा त्यामध्ये, सही होईल का पहिली केस,
नाही हा नेक्स्ट अगेन पंचायत समिति स्थापन करून प्रत्येक का आवश्यक आहे अभियान सुरू करावे बरोबर आहे आता ठीक आहे तुम्ही म्हणता की त्यांना काय लोन द्या वगैरे पण तो तुम्हाला अध्यक्ष काय म्हणतो त्यांनी वर्ष सांगितलं की लोन द्या पण लोक परतफेडच करत नाही आम्ही कशी काय बँकिंग सिस्टीम चालवणार त्यामध्ये मग तुम्ही अवेअरनेस केली की कर्जाची परतफेड का गरजेची कारण तुम्हाला पुढच्या वेळेस कर्ज भेटेल याची गरज आहे तुम्ही याचा अवेअरनेस केला पाहिजे ना पहिली स्टेप काय होणार ही होणार हां कर्जमाफी होणार नसून वेळेवर परतफेड केली तर त्यांना व्याज भरण्याचा अर्थ आहे केले जाईल असे जाहीर करावे होऊ शकतं हे पण प्रायोरिटी जर लोक भरूनच नाही राहिले तुम्ही सांगितलं की या नेक्स्ट इयरला नाही तर लोकांची आशाच असते की या वर्षी झाली तर काय पुढच्या वर्षी पण करा सो ते मग ते एक करत आहे तुम्ही जर म्हटलं की जे कर्ज ज्याचा माफ केलं त्याला आम्ही नेक्स्ट टाइम काय देऊ कर्ज देऊ सो हे पण होऊ शकतं ना तुम्ही अनाऊन्स करून घ्या हां अगेन कोणतीच हालचाल करू नये ही तर पूर्णतः निगेटिव्ह स्टेप होईल की हालचालच करणार नाही तुम्ही त्यामध्ये सो बेटर काय ब आणि नंतर काय क असतं पाहिजे तसं पर्याय कोणता आहे एकच होईल करेक्ट सो तर पर्याय क्रमांक एक ठीक आहे सो थँक्यू फॉर युअर कॉपरेशन ओके धन्यवाद ओके ज्यांना डाऊट आहेत ते नंतर मला विचारू शकतात ओके आणि नेक्स्ट स्टेप कशाची आहे इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्थेची आहे ओके चांगला अभ्यास करा रमेश उनवाल सर फार एक्सपर्ट व्यक्ती आहेत ते घेणार आहेत टेस्ट ओके मी पण आधी पुन्हा एकदा सांगतोय की ज्यांनी फक्त सीसॅट लावलेली आहे ते पण पूर्ण जीएस आणि सीसॅट लावलेली घेतली तर बेटर आहे ओके कारण तुम्ही क्वालिटी बघा क्वालिटीची नंतर डिसिजन घ्या ओके सो थँक्यू व्हेरी मच